तुम्हाला शायद प्रतीकला आणि प्रणवला माहित असेल की फुल स्टॅक मध्ये काय काय येतं का? नाही माहिती आहे तुम्हाला दोघांना पण? माहिती आहे मॅम. ओके. आणि प्रतीक तुला? तो कॉल करता येऊ शकते तो. ओके. श्रुती तुला काय आहे का आयडिया काही फुल स्टॅक डेव्हलपर मध्ये काय काय येतं म्हणून? कारण की बघा तुम्ही आता फ्रंट एंड, बॅक एंड, प्लस फ्रेमवर्क्स ओके वी पण कॅन यूज. ओके गुड. पण फ्रंट एंड हॅलो बॅक मॅम. एंड? हाँ, बोल प्रतीक. मॅम माईक इश्यू झाला होता मॅम. ओके. शंभुरा जे प्रज्वल काय येतात नाही येते? मॅम ते दोघं पण ऑफलाईन आहे, मेसेज टाकला. ओके ठीक आहे, काही हरकत नाही, रेकॉर्डिंग ऐकतील, नो प्रॉब्लेम. तर चला आज आपण बरंच काही तुम्हाला गोष्टी दाखवते मी. तर श्रुती सध्या आहे ना आता आपण जे एस टी एस बद्दल आयडिया आहे का तुला? कारण की प्रणवला आणि प्रतीकला माहिती आहे की आपण एस टी एस मधून स्प्रिंग इनिशियलायझर मधून कसं एक टेम्पलेट बनवतो. आहे ना रे तुम्हाला दोघांना आयडिया? मी तुम्हाला दाखवलेलं आहे पहिल्या सेशन हो मध्ये मॅम, फर्स्ट की आपण स्प्रिंग हो मॅम. इनिशियलायझर मधून, कारण की बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की तुम्ही जावा लँग्वेज शिकता पण आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाहीये. कारण की सगळे ऍडव्हान्स फ्रेमवर्क आलेले आहे. जास्तीत जास्त आपला स्पीड कसा कोड फास्ट मध्ये करता येईल आणि विदाउट म्हणजे टाइम कमी लागता आपल्याला, जास्तीत जास्त पटपट आपल्याला एपीआय डेव्हलपमेंट असू दे किंवा यूआय डेव्हलपमेंट असू दे किंवा डेटाबेस असू दे किंवा 3 टायर आर्किटेक्चर असू दे किंवा बॅक एंड असू दे किंवा फ्रंट एंड असू दे किंवा फुल स्टॅक डेव्हलपिंग असू दे किंवा वॉट एव्हर वेब ऍप्लिकेशन असू दे, जे काय आपल्याला डेव्हलप करायचे ते कसं पाहिजे स्पीड मध्ये झालं पाहिजे. त्याच्यामुळे आता पहिलं फक्त जावा मध्ये तुम्हाला माहित असेल की एका काळं पांढरं आपलं हे असायचं टर्मिनल, त्याच्यावरून तुम्ही एका ऍपलेटनी बटन क्रिएट करायचे कोडिंग थ्रू. त्याच्यानंतर मग तुम्ही ऍडव्हान्स जावा, मग थोडा हळूहळू ऍडव्हान्स जावा आला, मग ऍडव्हान्स जावा शिकायला लागले तुम्ही, AWT शिकले, स्विंग स्विंग ऐकले कधी? स्विंग AWT अबस्ट्रॅक्ट विंडो टूलकिट, त्याने आपण तुम्ही ऍपलेट ऐकलं असेल तुम्ही हे सुरुवातीला म्हणजे नवीन नवीन ज्यावेळेस आपला जावा आला, जावाची हिस्ट्री वगैरे मी सांगितलेलीच आहे श्रुती, तू बघून घेशील प्रिव्हियस लेक्चर मध्ये सेशन मध्ये आपले बरेचसे बेसिक कव्हर लेक्चर कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, तर मग आपण ऍडव्हान्स कडे जातो. तर आता फुल स्टॅक हा एक रोल आहे आणि खूप पॉप्युलर आहे आणि खूप कमी लोक भेटतात, तर त्यासाठी तुम्ही जावा मध्ये आले त्याच्यामुळं तुमचं करिअर खरंच सेट आहे. कारण की जावा मध्ये खूप स्कोप आहे, खूप म्हणजे जाणीस्त जावा मध्ये तुम्ही आता आणि जेणेकरून फुल स्टॅकचं नॉलेज घेता येईल हे तुम्ही पहा. तर मी तुम्हाला आज एक प्रोजेक्ट दाखवणार आहे ज्या प्रोजेक्टवरती माझं सध्या काम चालू आहे, त्याचं पूर्ण डेव्हलपिंगचं काम मी करते सध्या ऍज अ फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून, म्हणजे बॅक एंड डेटाबेस आणि फ्रंट एंड. तर मी तुम्हाला दाखवते आता एक लाईव्ह ऍप्लिकेशन दाखवते. कदाचित आता माझं अपडेटेड चेंजेस भरपूर बॅकअप झालेले आहेत माझे, जो काही बॅकअप आता डेस्कटॉपवर ते आहे माझ्या तो मी दाखवते तुम्हाला. आणि त्या तो बॅकअप किंवा तो प्रोजेक्ट बघितल्यावरती तुम्हाला खूप म्हणजे ऍटलीस्ट कंपनीमध्ये प्रोजेक्ट कसे चालतात, काम कसं चालतं, कसं असतं, आणि असं पर्टिक्युलरली नाही की तुम्हाला फुल स्टॅकचंच नॉलेज असलं पाहिजे. तुम्हाला बॅकएंडचं नॉलेज असेल तरी पण बेटर आहे, तुम्हाला फ्रंट एंडचं नॉलेज असेल फक्त तरी पण चालेल. मी मागच सांगितलेलं आहे, प्रतीक आणि प्रणव तुम्ही मला सांगू शकता का की बॅक एंड मध्ये कोणते कोणते फ्रेमवर्क येतात आणि ह्याच्यामध्ये कोणते येतात? हा तर ठीक आहे, मी आता तुम्हाला थोडंसं, कारण की मला सरांनी सांगितलेलं आहे म्हणून मी सांगतेय की तुम्हाला थोडंसं प्रोजेक्टचं पण नॉलेज द्या स्टार्टिंगला, नंतर आपण आपला सिलेबस कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर हे दाखवते एक ऍज अ नॉलेज बेसिस आणि हे नॉलेज खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला कोणी कुठेही दाखवणार नाहीये इतकं क्लोजली रन करून किंवा कसं काम चालतं, त्याच्या आतमध्ये कसं स्ट्रक्चर असतं, फोल्डर स्ट्रक्चर, टर्मिनल वरून कसं रन करायच्या, कोणत्या कमांड असतात, तसं बघायला तर खूप सारा सेटअप असतो त्यामध्ये. पण आता हा सगळा सेटअप झालेला आहे, एक दिवस आपण पुढे पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी ऍक्च्युअल लाईव्ह सेटअप पण करून दाखवेल की हा सेटअप केल्यानंतर हे असं पद्धतीने आपण प्रोजेक्ट करतो, त्याचं टेम्पलेट कसं बनवायची ह्याची एक इनिशियल आयडिया मी तुम्हाला दिलेली आहे की स्प्रिंग इनिशियलायझर मधून आपण कसं टेम्पलेट बनवतो, आपल्याला कोणत्या कोणत्या डिपेंडन्सी ऍड कराव्या लागतात. पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं काय आलं पाहिजे, जावा आलं पाहिजे. आणि जावा मध्ये जास्त ऍडव्हान्स मध्ये पण नाही, तुम्हाला सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आले पाहिजे. श्रुती हे तुझ्यासाठी सांगते मी, प्रणव आणि प्रतीक खरंच खूप ऍक्टिव्ह मुलं आहेत, हुशार आहेत, सगळं पटकन कॅप्चर करून व्यवस्थित पद्धतीने ते असाइनमेंट पण करतात आणि कन्सिस्टन्सी असणे खूप महत्वाचे आहे. कारण की एक दिवस यायचं एक दिवस नाही यायचं, नंतर हे करायचं. आदित्य पण ऑब्विसली आदित्य पण हुशार आहे, आज तो नाही येऊ शकला, पण शंभुराजे आणि प्रज्वल, शंभुराजे पण आज तो रेगुलर पण माहित नाही आज काय प्रॉब्लेम झाला, मला काही त्यांनी अपडेट पण केलेलं नाहीये. पण असं तुम्ही लेक्चर मिस नका करत जाऊ,
काही ना काही तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये शिकायला भेटतं, हे नक्कीच, ह्याची कल्पना तुम्हाला पण आहे. आपण या 3 तासात टाइमपास तर नक्कीच करत नाही, खूप साऱ्या गोष्टी आपण शिकून जातो. ठीक आहे, तर श्रुती मी एक तुला मी एक 5 मिनिटांमध्ये टेम्पलेट दाखवते मी, आणि त्यानंतर मी एक प्रोजेक्ट रन करून दाखवते. एक अर्धा तास आपण त्या प्रोजेक्ट वरती बघूया, आणि हा प्रोजेक्ट जो आहे असं समजायचंय तुम्हाला पुढे जाऊन, म्हणजे येत्या 6 महिन्याच्या आतमध्ये हे तुम्हाला सगळं शिकायचंय. आणि हे एकदा शिकले तुम्ही का तुम्हाला खूप डेव्हलपमेंटचं, बघा आता जी मुलं डेव्हलपर म्हणून जावा डेव्हलपर म्हणून आता कंपनीमध्ये लागलेली आहे, गेल्या 3-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सपोज त्यांना, तरी पण त्या मुलांना पण हे एवढं नॉलेज नसतं की बाबा हे कसं रन करायचं, हे नक्की ऍक्च्युअली कसं असतं, याच्यामध्ये याचं फोल्डर स्ट्रक्चर कसं वर्कआउट होतं. ठीक आहे, तर ते आपण आता बघूया. मी माझी स्क्रीन शेअर करते, तुम्हाला दिसते का? मला हे करा, मी एक 5 मिनिटांमध्ये प्रणव आणि हे हॅलो प्रणव आणि प्रतीक, मी एक 5 मिनिटांमध्ये श्रुतीला मी स्क्रीन ह्याचं दाखवते. आता श्रुती तुझ्याकडे STH हे करून घेशील तू, हा सेटअप करून घेशील, आणि आता मी स्क्रीन दिसतीये सर्वांना. हा, तर एक सेटअप तुझ्यासाठी दाखवते हा श्रुती, तर तू हे बघून घेशील बा व्यवस्थित, कारण की हा सेटअप हो फार कंपल्सरी गरजेचं आहे. हा, कारण आपले जे प्रोजेक्ट होणार आहे, जे काय तू बेसिक असाइनमेंट इथून पुढच्या करशील किंवा इथून पाठीमागच्या ज्या असाइनमेंट करशील तू, तर त्या सगळ्या असाइनमेंट तुला या सेटअप मधूनच करायचे ते. ठीक आहे, तर बघ नॉर्मली हो तर आता इथे प्रतीक आहे, प्रणव आहे, तर तुम्ही मला सांगा काय करणार सर्च मी आता. मॅम, स्क्रीन इनिशियलायझर, स्प्रिंग स्प्रिंग इनिशियलाइजर, इनिशियलायझर. गुड. श्रुती तू हे मला पुढच्या वेळेस मी तुला विचारणार आहे, त्या टाइमला तुला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, आता हे स्प्रिंग इनिशियलाइजर मधून आपण एक बेसिक टेम्पलेट तयार करतोय. ठीक आहे, आता हे बेसिक टेम्पलेट आपण तयार करत असताना आपल्याला काय करायचे, एक टेम्पलेट जनरेट करायचे. पण आपल्याला हे ठीक आहे, तुम्ही STS मधून पण हे टेम्पलेट रेडी करू शकता, पण STS मधून प्रत्येक वेळेस आपल्याला मॅन्युअली डिपेंडन्सी ऍड करत जावं लागतं, जेणेकरून आपण जर ह्या टेम्पलेट थ्रू गेलो तर आपल्याला ज्या काही डिपेंडन्सी असतात त्या आपण इथून टाकल्यानंतर आपल्याला pom.xml एडिट करावं किंवा अपडेट करावी करायची गरज पडत नाही, कारण की त्या डिपेंडन्सी सगळ्या ऑटोमॅटिकली pom.xml मध्ये अपडेट होतात. तर सांगा मला आता काय काय सिलेक्ट करायचं, मी काहीच करणार नाही, तुम्ही दोघं बोला कोणी पण. सपोज मला एक बेसिक टेम्पलेट तयार करायचं आहे, तर काय करणार मी, लँग्वेज कोणती चूज करणार, जावा ऑलरेडी ती सेट आहे. ठीक आहे, आता आपल्याला ग्रॅडल नकोय, आपलं बिल्ड टूल कोणतं वापरतो रे आपण, मी तुम्हाला दाखवलेलं आठवतोय तुम्हाला, मेवेन. ठीक आहे, मेवेन बिल्ड टूल वापरतो आपण. त्यानंतर हा जे स्प्रिंग बूटचं व्हर्जन आहे स्नॅपशॉटचं, तर ते राहू दे 3.3.0. आता इथून आपण पॅकेज, आपलं पॅकेजिंग ही कन्सेप्ट झालेली आहे, तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला ऍक्सेस स्पेसिफायर वगैरे दाखवलेले आहेत, आपण पॅकेज कसं कोणत्या पॅकेज मधून कोणतं कसं ऍक्सेस करायचं ह्याचं तुम्हाला गुड आयडिया आहे, याबद्दल आपण भरपूर एक्झाम्पल पाहिलेले आहेत. ठीक आहे, सपोज आता मला एक नवीन टेम्पलेट करायचे, तर मी एक सपोज मी दिलं नाव केला न्यू टेम्पलेट. ठीक आहे, तर हे आपलं एक बेसिक पॅकेज होऊन जाणार, आणि त्या टेम्पलेटला नाव दिलं एक सॅम्पल प्रोजेक्ट, सॅम्पल म्हणून नाव दिलं, तर ते एक com.example.newtemplate.sample हे आपलं झालं बेसिक टेम्पलेट, जे जावा सोर जा मेन मध्ये आपल्याला हे टेम्पलेट दिसणार आहे. याच्यावर राईट क्लिक करून तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एक नवीन सपोज क्लास तयार करायचा असेल, डिपेंड्स ऑन तुम्हाला ऑपरेटर करायचे असेल तर तुम्ही com.example.newtemplate.sample.operator, किंवा तुम्हाला कंट्रोल स्टेटमेंट करायचे असतील, तुम्हाला इनपुट आउटपुट फंक्शन करायचं असेल, तुम्हाला अब्स्ट्रॅक्ट क्लास करायचा असेल, तर तुम्ही फक्त डॉट करून त्याच्या आतमध्ये तुम्ही मल्टिपल क्लासेस करू शकता. ठीक आहे, तर ह्याचं नॉलेज आहे, तर श्रुती तू समजून घे मी काय करते. आता एक जावा स्प्रिंग इनिशियलायझर म्हणून मी एक हे ओपन केलं, त्यामध्ये आपण आता जावा लँग्वेज चूज केली, मेवेन बिल्ड टूल यूज केलेलं आहे, हा फॉर्मॅट आपण ऍज इट इज ठेवला आहे. इथं com.example हे बाय डिफॉल्ट पॅकेज आहे, हे पॅकेज आहे, त्याच्यामध्ये न्यू टेम्पलेट तुला वाटेल ते तू नाव सेट करू शकते. इथं मी न्यू टेम्पलेट केलेले आहे, इथं मी आर्टिफॅक्ट आणि म्हणजे प्रोजेक्टला नाव दिलेलं आहे सॅम्पल प्रोजेक्ट. ठीक आहे, जसं तू अपडेट करशील तसं ते इथं अपडेट होणार, हे आपलं एक बेसिक पॅकेज होऊन जाणार. त्यानंतर मग आता डिस्क्रिप्शन टाकू शकते की डेमो प्रोजेक्ट फॉर स्प्रिंग बूट, तुला वाटेल ते तू नाव देऊ शकते. सध्या इथं ऍडव्हान्स व्हर्जन आपण जावाचं हे करतोय, इथं मी java 17, ऑब्विसली 21 22 पण तुम्ही चूज करू शकता, पण सध्या माझ्या मशीन मध्ये java 17चा सेटअप आहे, JDK 17चा, तर त्यामुळे मी JDK 17 यूज करते. आणि मला वार फाईल नकोय, मी जार फाईल क्रिएट बनून ती जार फाईल मी रन करणार आहे, म्हणून मी तर पॅकेजिंग जार करते. तर तुम्हाला काय आयडिया आहे का मी डिपेंडन्सी कोणत्या कोणत्या सांगितल्या होत्या,
तर बेसिक डिपेंडन्सी ह्या ऍक्च्युली हे खूप ऍडव्हान्स आहे, हे तुम्हाला कोणीही दाखवणार नाहीये, पण मी दाखवतीये कारण की तुम्हाला हेच तुम्हाला पुढे जाऊन शिकायचे आणि कंपनीमध्ये ह्याच्यावरतीच काम करायचे आहे तुम्हाला. स्प्रिंग बूट असू दे किंवा अँगुलर असू दे किंवा नोड जे एस असू दे किंवा तुमचं रिॲक्ट असू दे. रिॲक्ट पण खूप फेमस फ्रंट एंड आहे. मी सांगते तुम्हाला बॅक एंड फ्रंट एंड कसं असतं. मी तुम्हाला आता एक लाईव्ह प्रोजेक्ट पण मी रन करून दाखवणार आहे. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिली डिपेंडन्सी घेतो स्प्रिंग वेब. आठवत आहे का नाही तुम्हाला माहित नाही, पण मी स्प्रिंग वेब घेतली. ठीक आहे, तर ह्या सगळ्या बेसिक डिपेंडन्सी आहे. तर हे ज्यावेळेस तुम्ही स्प्रिंग बूट मध्ये जासाल जावाच्या, तर तुम्हाला ह्या सगळ्या डिपेंडन्सी येणे गरजेचे आहे, पण नेसेसरी नाही. तुम्ही लंबाक यूज करू शकता, तुम्ही इथं स्प्रिंग डेव टूल यूज करू शकता. आता हे तुम्ही म्हणसान मॅडम हे काय आम्हाला नाही समजत आहे, ठीक आहे, आता फक्त नाव लक्षात ठेवा, पुढे जाऊन तुम्हाला ह्याच्यावरतीच काम करायचे. आता मी एसक्यूएल सर्व्हर बरोबर कनेक्ट करणार आहे म्हणल्यावरती, मग त्याच्यानंतर मग मी माय एसक्यूएल सर्व्हर ड्रायव्हर हा यूज करणार. त्याच्यानंतर स्प्रिंग डेटा जेपीए यूज करतो आपण, आहे स्प्रिंग डेटा जेपीए. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही थीम लिप यूज करू शकता तुम्हाला काही एखादं डिझाईन हे करायचं असेल तर. ठीक आहे, सध्या तर मी एवढे डिपेंडन्सी घेतलंय, मला काही नाही करायचं, मला फक्त जनरेट करायचं. ठीक आहे, एक सॅम्पल प्रोजेक्ट डॉट झिप ही आपली काय झालेली आहे, जनरेट झालेली आहे. आता ही आपल्याला जनरेट झाल्यानंतर ही ओपन कशी करायची, आता ही ओपन कशी करायची, आय थिंक मी हे ह्याच्यामध्ये वेळ नाही घालवत. आता श्रुती तू सेशन बघू शकते स्टार्टिंगचे, ठीक आहे, किंवा तुम्हाला एक सेपरेटली एक 10-15 मिनिटं कनेक्ट झाली कधी तुला ज्यावेळेस करायचे पर्सनली मेसेज करून, तर तो मी तुला ती एसटीएस मध्ये कशी ओपन करायची सांगेल. आता मी सेशन मध्ये याच्यासाठी अजून 10-15 मिनिटं वेळ नाही देत, ठीक आहे, एक सेपरेटली हो सांगेल म्हणजे आपलं पुढे सेशन जाईल. तर तुला समजलं की हे जनरेट कसं करायचं, तर हे आपलं जे आहे तर ते आता हे माझ्या डाउनलोड्स मध्ये इथं तयार झालेलं आहे. इथं सॅम्पल प्रोजेक्ट दिसतंय का तुला इथं झिप म्हणून, ठीक आहे, तर ही सॅम्पल प्रोजेक्ट झिप हाँ आपली तयार झालेली आहे. तर हिला आपल्याला एसटीएस मध्ये हिला एक्स्ट्रॅक्ट करून एसटीएस मध्ये ओपन कशी करायची हे मी तुला नंतर सांगेल. ठीक आहे, चला आता आपण मी तुम्हाला एक प्रोजेक्ट दाखवण्या अगोदर मी आता सध्या माझ्या ह्याच्यावरती डेस्कटॉप मार्ग माझं खूप कारण हे बघा माझे खूप सारे बॅकअप आहेत. हे मी जे विंडोज ऍक्च्युली मी आता उबंतू वरती म्हणजे उबंतू ओएस मी यूज करते. तर श्रुती तुला काही लिनक्सची आयडिया आहे का, उबंतू वगैरे माहिती आहे? हो ओके, म्हणजे तुला ओएसचं नॉलेज आहे, लिनक्स विंडोज वगैरे अदर माहिती आहे. तर आता इथं माझा हा उबंतू आहे, त्याच्यामध्ये आताच्या जे प्रोजेक्ट चालू आहे त्याच्या माझे असे मल्टिपल बॅकअप आहे. जसं जसं चेंजेस होतात डेव्हलपर तसे तसे आपण आता बॅकअप, आता सध्या माझं आता जो डेस्कटॉपवर आहे तोच बॅकअप मी तुम्हाला दाखवते. हे दिसतात का हे एवढे, हे जसे जसे चेंजेस होतील तसे तसे मी अपडेट करत गेलेले आहे की अपडेटेड डिझाईन रोल मॅपिंग, सक्सेसफुल रोल मॅपिंग, डेटाबेस, त्याच्यानंतर पेमेंट गेटवे, त्याच्यानंतर गुगल मॅप इंटिग्रेशन, त्यानंतर ऍड युजर सक्सेसफुल, कॅश ऑन डिलिव्हरी. तर हे जसं जसं मॉड्यूल अपडेट होत गेले तसं तसं मी माझ्या साईडनी बॅकअप ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर आता सध्या ऍक्च्युली मी आता आपली जी कंपनी आहे सरांची, तर सरांच्या कंपनी तुम्हाला आयडिया असेल की आपली एक ऑफिशियल कंपनी आहे सरांची, VMV इम्फोटेक इम्फोटेक, ठीक आहे, प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. तर ह्या कंपनीमध्ये मी ऍज अ फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून काम करते. तर आता आपल्याला जो प्रोजेक्ट आहे आता जो चालू आमचा, तर तो प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवते. त्या दाखवण्या अगोदर तर मी तुम्हाला हे दाखवते की त्याचं कसं असतं. ऍक्च्युली हा फुल स्टॅक का बोलतीये मी फक्त स्प्रिंग बूट म्हणून का, कारण ऍक्च्युली स्प्रिंग पहिले मी स्प्रिंग बूट बॅकएंडला काम केलं, त्यानंतर मग मी फ्रंट एंडला आता अँगुलर मध्ये काम करते, पुढे जाऊन आपलं नोड जेएस मध्ये पण असू शकतं, पुढे जाऊन आपलं रिॲक्ट मध्ये असू शकतं. हां, आता हे कन्फ्युजन करून घेऊ नका. तर आता मी ऑलरेडी प्रतीक आणि प्रणवला सांगितलेलं आहे ऍक्च्युली की पहिल्या सेशनला सांगितलेलं आहे की बॅकएंड मध्ये स्प्रिंग बूट आणि नोड जेएस असतं. परत मी रिपीट करते, बॅकएंड मध्ये स्प्रिंग बूट आणि नोड जेएस हे फ्रेमवर्क आहे ऍज अ एपीआय डेव्हलपमेंटसाठी, ठीक आहे, आणि फ्रंट एंड मध्ये अँगुलर आणि रिॲक्ट. आता सध्या मी जो प्रोजेक्ट दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी बॅकएंडला स्प्रिंग बूट वापरलेले आहे आणि फ्रंट एंडला अँगुलर वापरलेले आहे. तर तुम्ही फ्रंट एंड मध्ये रिॲक्ट पण वापरू शकता ऍज अ रिॲक्ट विथ बॅकएंड वापरू शकता, म्हणजे स्प्रिंग बूट वापरू शकता किंवा नोड जेएस विथ अँगुलर वापरू शकता, असं कोणतंही कॉम्बिनेशन तुम्ही यूज करू शकता. ऍज अ बॅकएंड मध्ये आपण एपीआय डेव्हलप करतो,
फ्रंट एंड मध्ये आपण यूआय डेव्हलप करतो. तुम्हाला मी दाखवते आता एपीआय आणि म्हणजे बॅकएंड आणि फ्रंट एंड सर्व्हरचं ज्या वेळेस कम्युनिकेशन होतं त्यावेळेस आपल्याला एक छान वेब ऍप्लिकेशन दिसतं. ते मी तुम्हाला आता जस्ट काही 5 मिनिटाच्या आतमध्ये लाईव्ह ऍप्लिकेशन दाखवणार आहे. ते रन कसं करायचे, त्याचे सेटअप कसे करायचे हे तुम्हाला नंतर मी कधी वेळ भेटला आपल्याला तर मी तुम्हाला दाखवेल की त्याचे सेटअप. पण तुम्ही आता सध्या हे खूप ॲज अ खूप ऍडव्हान्स नॉलेज घेताय तुम्ही. आताचं जे तुम्ही बघणार आहे हे ऍडव्हान्स नॉलेज आहे. हे तुम्ही पुढे जाऊन इंटरव्ह्यू कधी देसाल तर तिथं तुम्ही सांगू शकता की सर आम्हाला माहित आहे याबद्दल. तर हे खूप ऍडव्हान्स आहे तुमच्या आत्ताच्या वयाच्या मानाने तुम्हाला हे खूप ऍडव्हान्स बघायला भेटते. तुम्ही म्हणूनच सांगते. आणि हे सगळी ब्युटी कशा थ्रू आलेली आहे सांगा मला. हे कशा थ्रू आपण तयार करू शकतो, काय नॉलेज पाहिजे आपल्याला? फ्रंट जावा. एंड व्हेरी गुड. बॅकएंड येस, तुमचं फ्रंट एंड असू दे. बघा आता सध्या मी लँग्वेज कोणती वापरलेली आहे ते पण सांगते मी तुम्हाला. आपल्या बॅकएंड मध्ये, बॅकएंड म्हणजे आपलं स्प्रिंग बूट. आता मी बॅकएंड कोणतं वापरते सांगा, स्प्रिंग बूट. आणि फ्रंट एंडला मी कोणतं वापरते आता सध्या मी तुम्हाला दाखवणार आहे ते अँगुलर अँगुलर. व्हेरी आणि गुड. रिएक्ट. हां, अँगुलर आणि रिॲक्ट हे फ्रंट एंडला असतं आणि स्प्रिंग बूट आणि नोड जेस हे बॅक एंडला असतं. पण आताच्या सध्याच्या बॅक एंड मध्ये आपण स्प्रिंग बूट वापरतोय आणि त्याच्यात आपण स्पेशली जावा, ही प्युअर जावा लँग्वेज वापरतोय आपण. ठीक आहे. आणि अँगुलर जे आहे तर तुम्हाला जावा स्क्रिप्ट ऐकलेली आहे लँग्वेज? तुम्ही जावा स्क्रिप्ट हो ऐकले कधी? हां, यस मॅम, अँगुलर जे एस ऐकले तुम्ही? यस मॅम. हाँ, तर मग आपण अँगुलर जेएसचं ही नेक्स्ट व्हर्जन आहे. जर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक आपण जे चेंजेस होतात तर ते ऑब्विसली त्याच्यामध्ये ऍडव्हान्स फ्युचर्स असतात. ते आपण जसे अपग्रेड होत गेले तसं तसं ते त्याची नावं चेंज होते. आता आपण फक्त अँगुलर वापरतोय. तर अँगुलर मध्ये आपण जावा स्क्रिप्ट नाही वापरत, आपण अँगुलर मध्ये लँग्वेज वापरतोय टाईप स्क्रिप्ट. ऑब्विसली आपण त्याच्यामध्ये टाईप, मी तुम्हाला सगळा सेटअप दाखवणार आहे आज कसं असतं, त्यामध्ये कसं फोल्डर स्ट्रक्चर असतं, त्यामध्ये कसं असतं. भले तुम्हाला आतलं कोडिंग नको समजू दे पण तुम्हाला फोल्डर स्ट्रक्चर आता तुम्ही आज डोळ्यांनी बघितलं तरी पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तुमच्या पुढे एक आपण जसं म्हणतो ना, जे आपण स्वतः उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो ते नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुमच्या डोक्यात आज तुम्ही कदाचित माहित नाही तर तुम्ही तिघांपैकी तुम्ही पुढे काम काय विचार करसान. पण तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर येत्या 6 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःचा ओन, तुम्ही तुमचं तुमचं तुम्हाला वाटेल जी कल्पना तुमच्या मनात येईल, जे तुम्हाला डिझाईन करूशी वाटेल ते तुम्ही ऑब्विसली डिझाईन करू शकसाल. जे वाटन ते मनामध्ये काही अशक्य नाहीये. फक्त तुम्हाला जावा चांगली आले पाहिजे आणि हे फ्रेमवर्क व्यवस्थित समजलं पाहिजे. ठीक आहे. तर आता आता जे ऍक्च्युली हे दाखव आणि हे कुठेही ह्याचे स्क्रीनशॉट वगैरे प्लीज. ऍक्च्युली ठीक आहे, आता हे रेकॉर्डिंग मध्ये जाणारच आपल्या. पण ही आपली अजून ही जी वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट आहे, ही लॉन्च होणारच आहे. सरांना मी विचारूनच हे करतीये, मी तुम्हाला दाखवते ही वेबसाईट. तर ही वेबसाईट आपली अजून हे झालेली नाही, त्याच्यामुळे कुठेही याचे स्क्रीनशॉट काढून कुठेही टाकायचे नाही. ठीक आहे. कारण ही आपली वेबसाईट अजून लॉन्च झालेली नाही, ही होणार आहे पुढे जाऊन आपली. तर अजून त्याच्यामध्ये खूप चेंजेस होतील पण मी तुम्हाला आता एक दाखवते की रन कसं करायचं वगैरे हे कसं करायचं. तर बघा आता सध्या माझा जो सोर्स आहे तो सोर्स मधून सध्या बघा आता मी एसक्यूएल सर्व्हर हा डेटाबेस यूज करते. सध्या मी इनिशियल सेटअप काय माझं ते सांगते. बॅकएंडला स्प्रिंग बूट आहे, फ्रंट एंडला अँगुलर आहे आणि एसक्यूएल सर्व्हर हा डेटाबेस आहे. आणि विदाउट डेटाबेस, विदाउट बॅकएंड आणि विदाउट फ्रंट एंड आपण कोणतंही वेब ऍप्लिकेशन डिझाईन करू शकत, किंवा वेबसाईट असू दे किंवा मोबाईल ऍप्लिकेशन असू दे, काही असू दे, हे आपण तयार करू शकत नाही. आता सध्या जावा मध्ये आहोत. ठीक आहे. डॉट नेटचं वेगळं असू शकतं, प्रत्येक अदर प्लॅटफॉर्मचं अदर ह्याचं गो लँग्वेज मध्ये वेगळं असू शकतं, पायथॉन मध्ये वेगळं असू शकतं. पण आपण आता सध्या जावा मध्ये बघतोय म्हणून मी तुम्हाला जावाचं दाखवते. ठीक आहे. आता सध्या जिथे माझा प्रोजेक्ट आहे तिथून मी हे घेणार. पण तो प्रोजेक्ट रन करण्या अगोदर त्याचं स्ट्रक्चर कसे तुम्हाला दाखवते, काही नाही. जसं मी तुम्हाला आता स्प्रिंग इनिशियलायझर मध्ये जे स्ट्रक्चर दाखवलं सेम त्या स्ट्रक्चरने सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. एक मिनिटं. आता डेस्कटॉप वरती, डेस्कटॉप मध्ये आता सध्या मी हे लास्ट अपडेट म्हणून दाखवते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं फायनल फार्मर प्रोजेक्ट दिसतोय. ठीक आहे. तर ह्या फायनल फार्मर प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला बॅक एंड दिसतोय, फ्रंट एंड दिसतोय, दिसतोय का? हाँ. तर हा आपला बॅक एंड म्हणजे इथून मी एपीआय कॉल केलेला आहे. ठीक आहे. आणि तर फ्रंट एंड मध्ये यूआय डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. जे काय तुम्हाला डोळ्याला दिसतं आता हे काय जे दिसते याला तुम्ही यूआय म्हणता. पण जिथं बॅक एंड आणि फ्रंट एंडचं कम्युनिकेशन सक्सेसफुल होतं म्हणजे तुम्ही एपीआय मधून रिक्वेस्ट मॅपिंग करता आणि फ्रंट एंड मध्ये तुम्ही टाकता आणि ती रिक्वेस्ट एपीआय बरोबर मॅच झाली तरच ते डेटाबेस मध्ये स्टोअर होतं. ते असं तिघांचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे तुमचा डेटाबेस वेगळा असतो, बॅक एंड. आता हे जे बॅक एंड दिसते हे बॅक एंड म्हणजेच काय रे? हम्म.
म्हणजेच हे स्प्रिंग बूट आहे. गुड, व्हेरी गुड. आणि हे फ्रंट एंड म्हणजेच काय रे, म्हणजेच हे आपलं अँग्युलर आहे. खूप छान छोट ह्याच्यामध्ये तुम्ही बघसा ना, तर मी तुम्हाला दाखवते एक एक उघडून. पण ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त अशा इतक्या इंटरॅक्टिव्ह कमांड आहेत. एक कमांड टाकली तर आपल्या 100 100 डिपेंडन्सी फाईल तयार होतात. हे सगळं ऑलरेडी नेटिव्ह, हे नेटिव्ह नाही, हे व्हर्च्युअल आहे. सी लँग्वेज आपली नेटिव्ह आहे, कारण की ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण कोडिंग करावं लागतं आणि खूप ते ड्रायव्हरशी क्लोज असतं. म्हणून सी लँग्वेज ही कंपाईल बेस्ड लँग्वेज आणि खूप फास्ट आहे. ठीक आहे, खूप फास्ट आहे. आणि आपली जावा कशी आहे रे, सांगा मला जावा लँग्वेज कशी आहे. फाइव प्लस इंटरप्रेटर येस, व्हेरी गुड. जावा ही कशी आहे, कंपायलर पण आहे आणि इंटरप्रिटर पण आहे. कंपायलर कोणता आहे जावामध्ये आपण यूज करतो, सांगा. मी जावामध्ये कोणता कंपायलर यूज करतो आपण एकदम फास्ट एक्झिक्युशन साठी. हॅलो, जेबीएम जेव्हीएम. जेबीएम जेव्हीएम हा ही काय रे, जेव्हीएम हा कंपाइलर आहे का? प्रतीक, प्रणव, जेव्हीएम ही काय आहे? व्हर्च्युअल मशीन व्हेरी गुड. आणि मला सांगा, ही व्हर्च्युअल मशीन डिपेंडेंट आहे का इंडिपेंडेंट आहे? प्लॅटफॉर्म दैट वन इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट आहे का? वन डिपेंडेंट नक्की कशी आहे, डिपेंडेंट आहे? कशी आहे ती, डिपेंडेंट आहे. ठीक आहे, डिपेंडेंट मला सांगा ओए चेंज झाल्यानंतर त्याचं हे चेंज होणार का नाही त्याचं. जावा, जावा हे कसं प्लॅटफॉर्म आहे, हे डिपेंडेंट आहे. जावाचा स्लोगन काय आहे रे, राईट वन्स रन. एनिवे हे तुम्ही बेसिक विसरायचं नाही हा, हे सगळं मी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. श्रुती, तू पण सगळं हे रिव्ह्यू करणार आहे. तू चांगल्या ठिकाणी आलेली आहे. तुला जावा लँग्वेज तू चूज केलेली आहे तुझ्या करिअरसाठी, हे खूप चांगलं आहे. त्यासाठी तू सगळं बेसिक आलं पाहिजे. ठीक आहे, प्रणव, प्रतीक, विसरायचं नाही हा. ठीक आहे, तर बघा आता हे जे मी तुम्हाला दाखवते, आता बघा ह्या बॅकएंड मध्ये, हे बॅकएंड जे दिसतंय ना तुम्हाला, हा एक फोल्डर आहे फक्त. याच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, बघा ज्या वेळेस तुम्ही आता हा फोल्डर, मी आता जस्ट तुम्हाला, आता तुम्हाला मॅपिंग होण्यासाठी मी दाखवते, जस्ट आता काही क्षणापूर्वी ह्या सॅम्पल प्रोजेक्टला मी एक ओपन करते. ठीक आहे, तर आता ह्या सॅम्पल प्रोजेक्ट मध्ये पण सेम तसं स्ट्रक्चर झालेलं आहे. दिसते का तुम्हाला, MVN WCMD हे, त्याच्यानंतर SRC फॉर्म डॉट XML, SRC मध्ये सोर्स मेन, हे टेस्ट सब आपण जे टेस्ट केसेस लिहितो, ज्या तुम्ही ऐकलं असेल की मॅन्युअल टेस्ट केसेस असतात, सेलेनियम असतं, युनिट टेस्ट असतं, कंपोनंट टेस्ट असतं, इंटिग्रेशन टेस्ट केस असतं. जावामध्ये जे युनिट टेस्ट केसेस असतात त्या सगळ्या टेस्ट केसेस तुम्ही इथे लिहू शकता. सोर्स मेन जावा हा आपला बेसिक फोल्डर असतो. आणि त्याच्या कॉम, आता हा जे पॅकेज आहे मागाशी तुम्हाला आठवत असेल, कॉम होतं, त्यानंतर एक्झाम्पल होतं. त्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही न्यू टेम्पलेट नावाचं तुमच्या मनाने टाकलेलं नाव होतं. न्यू टेम्पलेटच्या आतमध्ये सॅम्पल प्रोजेक्ट होता आणि सॅम्पल प्रोजेक्टमध्ये ही आपली मेन फाईल. आता इथं तुम्ही मल्टिपल पॅकेज ऍड करू शकता तुमच्या ना तुम्हाला पाहिजे. पण MVC आर्किटेक्चरमध्ये, आता मी तुम्हाला MVC बद्दल पण सांगितलंय, तर MVC मध्ये काय येतं रे प्रणव आणि प्रतीक? ऑपरेशन असते हाँ, तर MVC मध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आठवते का नाही मला माहित नाही, पण MVC मी सांगितलं होतं की मॉडेल, व्ह्यू आणि कंट्रोल हे तीन असतात. मॉडेल असतं, मॉडेल म्हणजेच आपला एंटिटी क्लास असतो जो डेटाबेस बरोबर डायरेक्टली मॅप असतो. त्यानंतर DTO असतो, डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट असतो. कंट्रोलर असतो, जिथून आपण रिक्वेस्ट मॅपिंग करतो, रिक्वेस्ट हवा HTTP रिक्वेस्ट रिस्पॉन्स हँडल करतो. रिपॉझिटरी असते, जिथून आपण डेटाबेसला ऍक्सेस करतो. सर्व्हिस असती, सर्व्हिस IMPL असती, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्या सगळे पॅकेजेस, त्याच्यामध्ये आपले सर्व्हिसमध्ये आपण आपलं बिझनेस लॉजिक लिहितो, जे काही वॉट एव्हर जे काही लॉजिक असेल ते. ठीक आहे, जास्त लोड घेऊ नका, मी जे काय बोलते ते मला मॅपिंग नसेल होत, पण हळूहळू हळू तुम्हाला इतका इंटरेस्ट येणार आहे त्याच्यामध्ये. फक्त शिकायची मनाची इच्छा आणि तयारी पाहिजे. सगळं तुम्ही, सगळं काहीही अवघड नाही. जर मनापासून ठरलं तर 3 महिन्यात तुम्ही फुल स्वतःचं एक ओन ऍप्लिकेशन, तुम्ही API डिझाईन करू शकता. पहिलं API शिकायचं, मग हळूहळू हळू फ्रंट एंड कडे जायचं, मग UI शिकायचं. आणि एकदा दोघांचं मॅपिंग जमलं जमलं, राहिलेच काय फुल स्टॅक डेव्हलपर. फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे नॉट अ जो, कोणाचंही काम नाहीये हे नॉलेज घेणं. आणि अवघड पण नाही, ज्याला जावा जमतं त्याला सगळं जमतं. ठीक आहे, तर आता सेम तुम्हाला, तर मी आपल्या प्रोजेक्ट कडे येऊया. आता आपल्या प्रोजेक्ट मध्ये मी तुम्हाला आता दाखवलं की ह्याच्यामध्ये सेम, आता हे सेम स्ट्रक्चर असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपला पहिला बॅकएंड, तर बॅकएंड मध्ये तुम्हाला सेम दिसेल बघा, SRC. ठीक आहे, आता ही टार्गेट फाईल झालेली आहे. ठीक आहे, आता ह्या टार्गेट मध्ये आपली जार क्रिएट झालेली आहे, कारण की मी टेम्पलेटच्या सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला दाखवलं, दोन असतं जार आणि वार, पण आपण जार फाईल तयार करू. बाकी सेम स्ट्रक्चर आहे, बाकी काही नाही. हे जसं स्प्रिंग इनिशियलायझर मधून केलं सेम तसंच आहे. आता हे SRC, SRC मध्ये मेन असतं, टेस्ट फोल्डर असतो. मेन मध्ये
जावा असतो, आणि रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे आपली कॉन्फिग्रेशन सेटिंग फाईल असती, ज्याच्यामध्ये आपण डेटाबेस बद्दल माहिती देतो. ठीक आहे, आता माझा पोर्ट नंबर काय आहे. बाय डिफॉल्ट माय एसक्यूएल सर्व्हरचा पोर्ट आहे लोकल होस्ट 3306, हा पोर्ट फिक्स असतो. आता फार्मर प्रोडक्ट हा माझ्या डेटाबेसचं नाव आहे, हे माझं युजर नेम, हा माझा पासवर्ड. ठीक आहे, हे काही आपल्या डेटाबेसचे जेपी. आता सध्या हायबरनेट हा हँडल करतोय डेटाबेस, आता हे खूप ऍडव्हान्स झालेलं आहे. त्याच्यानंतर हा माझा ओन पोर्ट आहे म्हणून मी तिथं 2032 टाकलेला आहे. त्याच्यानंतर हे माझं फ्रंट एंडचं, हे फ्रंट एंडचा हा पोर्ट आहे. हा ठीक आहे, त्याच्यासाठी आपण ऍक्सेस करण्यासाठी आता हे गुगल मॅप इंटिग्रेशन वगैरे आपण करतोय म्हणजे प्रोजेक्टमध्ये त्याचं सेटिंग लावलेलं आहे. तर ठीक आहे, हे जे सेटिंग आहे पण हे सगळे बेसिक से कॉन्फिग्रेशन असतं. हे कुठं असतात रे, रिसोर्सेस फोल्डरमध्ये. तिथं तुम्ही ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी नावाची एक फाईल तयार करू शकता, तर तिथं आपण तिथं सगळं सेटिंग करू शकतो. आता जावा मध्ये गेले, कॉम मध्ये गेले, सेम शॅडर व्हर्टेक्स. आता हे मी फोल्डरला नाव दिलेलं आहे फार्मर प्रोडक्ट. त्याच्यामध्ये बघा, हे सगळ्यात महत्वाचे फोल्डर, जे कोणता पण एक परिपूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला एवढ्या फोल्डरची गरज लागते. म्हणजे युटिल असतं, युटिल म्हणजे आपण सिक्युरिटी साठी वापरतो, सर्व्हिसेस मध्ये बिझनेस लॉजिक साठी, रिपॉझिटरी म्हणजे डेटाबेस साठी, मॉडेल म्हणजे आपलं एक्झॅक्ट मिरर कॉपी असते डेटाबेसची, फिल्टर म्हणजे आपण काही रिस्ट्रिक्शन टाकतो. ठीक आहे, त्यासाठी एक्सेप्शन, आपण रन टाइमला एक्सेप्शन हँडल करतो. इनम म्हणजे आपल्याला काही सपोज युजर आहे, युजर पॅनल असेल, ॲडमिन पॅनल असेल, डिस्ट्रीब्युटेड पॅनल असेल, मॅनेजर पॅनल असेल, त्याच्यासाठी आपण लिस्ट करतो इनमची. डीटीओ डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट, जे कंट्रोलर आणि सर्व्हिसमध्ये कम्युनिकेशन करून देण्याचं काम करतो तो डीटीओ असतो. कंट्रोलर आपल्या सगळ्या रिक्वेस्ट हँडल करतो. आणि कॉन्फिग्रेशन, जे काही कॉन्फिग्रेशन आहेत आपल्या डिपेंडन्सी कॉन्फिग्रेशन, ते सगळं आपलं याच्यामध्ये असते. हे सगळे फोल्डर असतात, हळूहळू सगळं तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, तर ह्या कंट्रोलर मध्ये जे काही, आता बघा माझ्या प्रोजेक्ट मध्ये दोन पॅनल आहे, एक ऍडमिन पॅनल आहे, तुम्हाला समजेलच. मी ज्यावेळेस रन करून दाखवेल सगळा काही प्रोजेक्ट, मी तुम्हाला रन करून नाही दाखवणार, फक्त मी तुम्हाला व्ह्यू दाखवेल. ज्यावेळेस माझं पूर्ण आमचं प्रोजेक्ट लॉन्च होईल त्यावेळेस तुम्हाला मी पूर्ण प्रोजेक्ट रन करून दाखवेल. आता फक्त मी तुम्हाला दाखवते एज अ क्युरियोसिटी की बाबा ठीक आहे, तुमचं अजून एक्सपेक्ट, म्हणजे तुम्हाला एक म्हणतात ना आपण की काहीतरी पाहिल्यानंतर एक मनात येते, नाही मला पण शिकायचंय, मला पण करायचंय, असं काहीतरी करून दाखवायचंय. त्यासाठी मी तुम्हाला थोडं एक्साइट करतेय, ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आता हे ऍडमिन आणि कस्टमर पॅनल आहे. ऍडमिन पॅनल वेगळा आहे, कस्टमर पॅनल वेगळा आहे. तर आता ह्याच्यासाठी मी दोन फोल्डर आहे. तर ऍडमिनचे जे आहे ते ऍडमिनचे हे सगळे क्लास वेगळे असणार आहे. तर ऍडमिन पॅनलमध्ये माझे काय काय असणार आहे, त्याचे हे सगळे क्लास, त्याचं सगळं लॉजिक इथे लिहिलेलं आहे. कंट्रोलर म्हणजे सगळ्या ज्या रिक्वेस्ट मॅप केलेल्या आहे त्या सगळ्या ह्या ऍडमिनच्या ऍज अ कंट्रोलर म्हणून केलेल्या आहे. आता हा कंट्रोलर मध्ये ऍडमिन वेगळा, ऍडमिनचा कंट्रोलर वेगळा, आणि कस्टमरचा कंट्रोलर वेगळा. ठीक आहे, आता हा डीटीओ, जेवढे डीटीओ क्लास आहे आता नाही समजणार तुम्हाला सगळं जाईन डोक्यावरून की हे काय चाललंय मॅडम काय सांगतात ते, पण डीटीओ एवढा तर शब्द लक्षात राहील, डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट. ठीक आहे, अरे ओके. तर आता हे झालं आपलं डीटीओ मध्ये होतं आपण. ठीक आहे, आता डीटीओ मधून मी तुम्हाला फक्त फोल्डर स्ट्रक्चर दाखवतीये, मग तुम्हाला लक्षात येईल की जे काही मॅडम दाखवतात ते ह्या फोल्डर स्ट्रक्चर मधून आपण फाईल लिहिल्यात काय, आणि मग म्हणून आपल्याला असं दिसतंय काय. तर हे तुम्हाला, त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त एक आयडिया देते की तुम्हाला एमव्हीसी आर्किटेक्चर मध्ये कसं असतं. हा आपण डीटीओ बघितला, त्याच्यानंतर मॉडेल असतं, मॉडेल म्हणजे एंटिटी. एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये जे आपण ह्याच्या सगळं हायबरनेट हँडल करतो, म्हणजे जे डेटाबेस मध्ये फील्ड असतात, कॉलम असतात, ते सेम त्याची मिरर कॉपी ह्या सगळ्या क्लासेस मध्ये असते, जे डेटाबेस बरोबर डायरेक्टली अटॅच असतात. ठीक आहे, ते असतं आपलं मॉडेल डीटीओ. डीटीओ फक्त सेम मिरर कॉपी ह्याच्यासारखी, याचीच मिरर कॉपी ह्याच्यामध्ये असते, पण हा डेटाबेसशी अटॅच नसतो. ठीक आहे, हा फक्त डेटा ट्रान्सफर करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर कंट्रोलर रिक्वेस्ट हँडल करण्याचं काम करतो. रिपॉझिटरी म्हणजे आपलं सगळं रिपॉझिटरी, म्हणजे आता माझे जेवढे माझ्याकडं मेनू आहेत माझ्या ऍडमिन पॅनलमध्ये, त्या सगळ्या मेनूचं डेटाबेस बरोबर कनेक्शन करण्यासाठी हे सगळं लिहिलेलं आहे रिपॉझिटरी. जेवढ्या जेवढ्या मेथड असतील त्याच्यामध्ये, युजरची रिपॉझिटरी, रोलची रिपॉझिटरी, विशलिस्टची रिपॉझिटरी. आता तुम्हाला दिसेल हे काय बोलतात मॅडम, एकदा मी पॅनल दाखवला तुम्हाला यूआय, यूआय मधून तुम्हाला चांगलं छान मॅप होईल. ऑर्डरची, फ्युचरची, फ्युचर रिपॉझिटरी, त्यानंतर एफएक्यू, कूपन. ठीक आहे, त्या सगळ्या रिपॉझिटरी तुम्ही इथून हँडल करता. त्यानंतर सर्व्हिसेस, सर्व्हिसेस सगळ्यात महत्वाचं, जिथं तुम्ही बिझनेस लॉजिक लिहिता. आता हे JWT म्हणजे जेसॉन वेब टोकन, आपल्याला सिक्युरिटी असती, कोणत्या पण कंपनीमध्ये गेल्यानंतर कोणालाही असं एपीआय सहजासहजी ओपन करता येत नाही, त्यासाठी लागलेली डबल टेबल सिक्युरिटी असती. सिक्युरिटी टाकल्याशिवाय किंवा टोकन टाकल्याशिवाय, बघा तुम्ही गिटअपचं तुम्हाला नॉलेज असेल, गिटअपला टोकन टाकलं तरच तुम्ही ते ऍक्सेस करू शकता, किंवा तुम्ही युजर नेम पासवर्ड टाकलं तरच ते असं. आता युजर नेम पासवर्ड हे वन टाईप ऑफ सिक्युरिटी, ह्याला स्प्रिंग सिक्युरिटी
सिक्युरिटी म्हणतात. त्यानंतर टोकन, जेसॉन वेब टोकन, तर हे पण एक सिक्युरिटी आहे. त्याच्यानंतर अजून पुढे क्रेडेन्शियल टू क्रेडेन्शियल, ही पण एक थर्ड सिक्युरिटी आहे. अशा खूप सारे सिक्युरिटी रिलेटेड ह्या फोल्डरमध्ये केलेलं आहे. आता कस्टमर, तर कस्टमरचे जे बिझनेस लॉजिक आहे ते सगळं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ऑथ कंट्रोलर, जो कोणी ओनर असेल, जो कोणी ऍडमिन आहे, त्याचं सगळं लॉजिक ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ऍडमिन, जे काय ऍडमिनचं जे काही ऍडमिनला ज्या फॅसिलिटी आहेत, जे काय ऍडमिन करतो, म्हणजे जी कामं करतो की प्रोडक्टला ऍड करणे किंवा वॉट एव्हर, तुम्हाला आता मी UI दाखवलं कळलं, तर ते सगळं इथं हँडल केलेलं आहे त्या सर्व्हिसेसमध्ये. ठीक आहे, ऍटलीस्ट मला सांगा एवढं तर समजलं की बाबा सर्व्हिस नावाचा काहीतरी फोल्डर असतो, रिपॉझिटरी असते, युटिल असतं, मॉडेल. हे युटिल बघा मी काय सांगते, युटिल, त्यानंतर तुम्हाला सांगते फिल्टर, एक्सेप्शन, इनम आणि कॉन्फिग. हे नाही समजलं तरी चालेल आता, पण हे मात्र तुम्हाला लक्षात राहायला, लक्षात ठेवायचं कोणतं कोणतं, कंट्रोलर, DTO, मॉडेल, रिपॉझिटरी आणि सर्व्हिस, हे 5 फोल्डर मात्र हमेशा लक्षात ठेवायच्या, कारण की हे खूप महत्वाचे आहेत, हे तुम्हाला आलंच पाहिजे, कारण हे इथूनच आपल्या प्रोजेक्टची सुरुवात होती. मग ह्या ऍडव्हान्स फॅसिलिटी आहे, टोकन लावणे किंवा आपल्याला फिल्टर लावणे किंवा पॅनल तयार करणे किंवा आपल्याला कॉन्फिगरेशन चेंज करणे, हे सगळे मग ऍडव्हान्स किंवा एक्सेप्शन हँडल करणे, हे सगळं आपण नंतर पुढे 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 वाढवत जातो, पण हे सगळे महत्वाचे आहेत. समजतंय ना मी काय सांगतेय? हॅलो, डोक्यावरून गेलं तरी चालेल, फक्त मी तुम्हाला काय, तुम्हाला लगेच प्रोजेक्ट करायचा नाही आहे, फक्त एक क्युरियोसिटी म्हणून, तुम्हाला एक नॉलेज असावं म्हणून मी तुम्हाला दाखवतीये. मला एकदा कन्फर्मेशन द्या, समजतंय काय चाललंय ते. हो एक मिनिट, यस एकच मॅम. मिनिट, एक मिनिट. जसं आपण आता बॅकएंड स्ट्रक्चर पाहिलं ना, तसंच मी तुम्हाला अँगुलरचं पण दाखवते. ठीक आहे, आता हे झालं आपलं बॅकएंडचं स्ट्रक्चर. मी तुम्हाला बॅकएंड म्हणजे फ्रंट, बॅकएंड रन करून दाखवणार, फ्रंट एंड रन करून दाखवणार, दोघांचं कम्युनिकेशन कसं होतंय ते पण दाखवणार, आणि मग मी तुम्हाला एक UI ऍप्लिकेशन दाखवते ह्या दोघांचं रन करून. मी ठीक आहे, हा समजला तुम्हाला बॅकएंड. आता आपण फ्रंट एंड मध्ये जाऊ दे. फ्रंट एंड पण खूप छान आहे. ठीक आहे, सुरुवातीला तो नाही समजणार, कारण की बघा हे जे दिसतंय ना, हे सगळं मी कशाने केलेलं माहिती आहे का? सगळं कमांडने तयार केलेलं आहे, कमांड असतात ह्याच्या. ठीक आहे, ह्याचं मी तुम्हाला सरांनी जर परमिशन दिलं, त्याचं मी खूप छान डॉक्युमेंटेशन पण बनवलेलं आहे, तर ते तुम्हाला डॉक्युमेंटेशन पण ऍक्सेस मिळेल त्याचा, की भविष्यामध्ये नक्कीच तुम्हाला युजफुल होईल हे. ज्यावेळेस तुम्ही ऍज अ फुल स्टॅक डेव्हलपर किंवा ऍज अ स्प्रिंग बूट डेव्हलपर किंवा ऍज अ अँगुलर फ्रंट एंड डेव्हलपर, प्रत्येकाचा ऍज अ, तुम्हाला माहिती आहे का, कधी ऐकलंय का पोस्टमन? पोस्टमन मधून पण आपण चेक करू शकतो. हे पण एक API आहे, जिथून आपण रिक्वेस्ट वगैरे टाकून चेक करू शकतो. तर पोस्टमन बघा हे असं असतं, तुम्ही कधी पाहिले का नाही मला माहित नाही, पण हे पण थोडं कधी कधी टाइम भेटला ना, तर हे पण ह्याच्याबद्दल पण थोडंसं शिका. तर फ्रंट एंड क जाण्याच्या अगोदर थोडंसं पोस्टमन पण मी तुम्हाला दाखवते. आता हे असं असतं पोस्टमन, इथून तुम्हाला रिक्वेस्ट टाकून हे करू शकतो. आपला प्रोजेक्ट जो बॅकएंड सर्व्हर आहे ना, तो इथून तुम्ही सगळा हँडल करू शकता. हे फक्त मी सेटअपची नाव वगैरे सांगते, म्हणजे तुमच्या एकदा डोक्यात बसली की बाबा हे काहीतरी मॅडम सांगत होत्या, हे बघा हे सगळ्या एवढ्या रिक्वेस्ट रेज केलेल्या आहेत. हे असतं आपलं पोस्टमन. तुम्ही इथून तुमचं बॅकएंड रन केल्यानंतर तुम्ही इथून मग तुम्ही एक ऍज अ बॉडी हे करू शकता. ठीक आहे, आता ह्याच्यामधून बघा, आता हे माझं चालू आहे काम, तर हे इथून मी रिक्वेस्ट रेज करू शकते, किंवा तुम्ही JSON फॉर्मॅट मध्ये पण करू शकता. तर जे हेडर्स असतात, ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही रॉ मध्ये पण हे करू शकता, इथून तुम्ही त्याला इथं हे करू शकता, मग तिथून इथून सगळ्या रिक्वेस्ट पाठवू शकता. बघा ह्या खूप महत्वाच्या आहे, ह्या तुम्हाला सगळ्या शिकायच्या आहेत. पुढं पोस्ट असते, गेट असते, पुट असते, पॅच, डिलीट, हेड, ऑप्शन, ह्या सगळ्या रिक्वेस्ट आहे. आणि हे कोण हँडल करतं रे, हे सगळं कोण हँडल करतं? आपला API, म्हणजेच कोण हँडल करतं रे? आता मी APIचं नाव घेते, सांगा म्हणजे कोण हँडल करतं हे सगळं. APIचं नाव घेतले मला, पटकन तुम्हाला मॅप झालं पाहिजे. मी API बोलते, म्हणजे हे कुठून सगळं हँडल होतं सांगा मला. ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हा, पण हे कोण हँडल करतं आपलं API पूर्ण? JVM. कोण करतं सांगा, परत सांगा, नाही नाही, सॉरी सॉरी, कोण करतं हँडल API? कोण? श्रुती, प्रतीक, प्रणव, सांगा मला. मी 2-3 वेळा नाव घेतले त्याचं. कोण करतं API? अरे बाळांनो, स्प्रिंग बूट. स्प्रिंग बूट करतं ना, स्प्रिंग बूट म्हणजेच आपलं API हँडल करतो ना पूर्ण. हॅलो, हो मॅम. हां, स्प्रिंग बूट काय करतं? API डिझाईन करतं, आणि त्यातला API मध्ये तुम्ही लॉजिक कुठे लिहिता? त्याचं कंट्रोलर मध्ये. ठीक आहे, डेटाबेसचं लॉजिक तुम्ही सर्व्हिसेस मध्ये, तुमचं बिझनेस लॉजिक, पण पूर्ण API म्हणजे बॅकएंडचं काम काय असतं?
म्हणजे स्प्रिंग बूटचं काय काम असतं की एपीआय ला हँडल करणं, ठीक आहे. आणि हे तुम्ही इथं पोस्टमन मधून चेक करताय. आणि युआयचं, युआय कुठून करता तुम्ही डिझाईन, म्हणजे ऍक्च्युअल डोळ्यांना दिसलं पाहिजे ना जे काय भरताय. म्हणजे सपोज आता मी तुम्हाला दाखवणारच आहे, लांब कशाला, लाईव्ह ऍप्लिकेशन दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला छान अजून मस्त मॅप होईल, ठीक आहे. तर हे पोस्टमन पण कधी वेळ भेटला तर थोडंफार शिकून घेसा ना, तर तुम्हाला, कारण हे पोस्टमन पण एखादं हळूहळू तुम्हाला जावा यायला लागली तर एक छोटस एक कर्ड ऍप्लिकेशन घ्यायचं स्प्रिंग बूट मध्ये बॅकएंड मध्ये, आणि मग ह्या पोस्टमन मधून थोडं थोडं हळूहळू शिकायचं. एकदा तुम्हाला मॅपिंग यायला लागलं का तुम्हाला कंपनीमध्ये हेच असतं सगळं, वेगळं असं काही नसतं, हेच असतं. आणि हेच एखाद्याला येणं म्हणजे खूप भारी असतं ते कंपनीमध्ये, ठीक आहे. हे झालं आपलं पोस्टमन. मी तुम्हाला फक्त दाखवून ठेवलं की हा एक पोस्टमन असतो जिथून मी आता सगळं रिक्वेस्ट वगैरे हे करते. आता आपण जाऊया थोडंसं अँगुलरचं फोल्डर स्ट्रक्चर बघूया, ठीक आहे. तर आता आपण बॅकएंड बघितला, आता आपण फ्रंट एंड बघू द्या. आता फ्रंट एंड मध्ये कसं असतं, आता सेम याच्यासारखं स्ट्रक्चर असतं, फक्त इथून आपण यूआय म्हणजे एक एचटीएमएल फॉर्म किंवा तुम्ही टाईप स्क्रिप्ट जे काही लॉजिक असतं तुमचं ते तुम्ही इथून सेम सेम जसं बॅकएंड मध्ये असतं तसंच इथं असतं, फक्त ते थोडंसं वेगळी लँग्वेज, इथं टाईप स्क्रिप्ट आपण वापरलेली आहे, ठीक आहे. आता एसआरसी, एसआरसी मध्ये गेले ऍप मध्ये, आता हे सगळं तयार होतं एका कमांडनी तयार झालेलं आहे हे सगळं. हे काही मी असं हे हा पण सिम्बॉल पण त्या कमांडनीच तयार झालेला आहे. ही मेन आपली एचटीएमएल फाईल आहे, मेन सर्व्हर डॉट टी एस. टी एस म्हणजे टाईप स्क्रिप्ट लँग्वेज आहे, जावा स्क्रिप्टची नेक्स्ट लँग्वेज आहे, ठीक आहे. जावाचीच लँग्वेज याच्यामध्ये फक्त टाईप स्क्रिप्ट आहे, ठीक आहे. थोडं हळूहळू तुम्हाला एकदम मॅपिंग व्हायला लागलं तर इन्व्हायरमेंट वगैरे हे फोल्डर आहे, असेट्स मध्ये तर तुम्ही सगळ्या इमेजेस वगैरे टाकू शकता. आता हे जाऊ दे, हे नाही समजलं तरी चालेल, पण ऍप हा महत्त्वाचा फोल्डर आहे. हा प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये एक तरी ऍप मॉड्यूल, एक तरी मॉड्यूल लागतो. कारण मला सांगा मॉड्यूल म्हणजे काय असतं रे, कधी ऐकले मॉड्यूल हा शब्द? हॅलो, अच्छा हा, जे एक तरी मॉड्यूल म्हणजे बघा, आपल्याला एखादा युआय तयार करायचा म्हणलं त्याच्यामध्ये एक तरी मॉड्यूल कंपल्सरी असावं लागतं, ठीक आहे. तर मग हे मॉड्यूल जावाने, ज्या कमांड आपण आता सगळं व्हर्च्युअल झालेलं आहे तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट एक मॉड्यूल ठेवलेलं आहे. तुम्ही जर मॉड्यूल नाही ठेवलं तर तुम्ही तयारच करू शकत नाही. म्हणून आता हे ऍप हे आहे, ठीक आहे. तर ऍप मध्ये आता हे जे दिसतंय हे सगळं मी तयार केलेलं आहे, म्हणजे जे डेव्हलपर असतात ते तयार करतात, ठीक आहे. पण हे ऍप दिसतंय ना हे कमांडनी भेटलेलं आहे आपल्याला. हे डिफॉल्ट आहे की एक राउटिंग, आता राउटिंग खूप महत्वाचं आहे कारण की तुम्हाला चांगलं माहिती आहे की एक क्लिक केल्यानंतर काहीतरी ओपन होतं, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर परत काहीतरी ओपन होतं, परत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर परत, म्हणजे त्याचं त्याचं असं कसं असतं एकमेकांशी ते कनेक्टेड असतात. तसं आपल्याला इथं राईट राउटिंग स्ट्रक्चर द्यावं लागतं. मी एक ओपन करून दाखवते, मी थोडंसं याच्यापेक्षा मी त्याचं लॉजिक दाखवते मॉड्यूल, ठीक आहे. हां, तर आता इथं हे सगळं राउटिंग असतं, ऍप राउटिंग, ऍप कॉम्पोनंट, ठीक आहे. आता हे बघा, लॉग इन कॉम्पोनंट, साइन अप कॉम्पोनंट, त्याच्यानंतर हे जे दिसतंय ट्रॅक ऑर्डर, हे तुम्हाला हे जे दिसतंय ना हे याच्यापेक्षा थांबा, तुम्हाला हे नाही लगेच कॅप्चर होणार. बघा आता माझा जो तुम्हाला जो दिसणार आहे, म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल, हे मी ओपन करते, ठीक आहे. याचा कोड एचटीएमएलचा, एचटीएमएल तर लँग्वेज माहिती आहे. हो मॅम. हॅलो, हा बघा हो आता, हा एचटीएमएल लँग्वेज तुम्हाला माहिती आहे. आता हे जे दिसतंय की माझं लॉग इन, म्हणजे आता हे तुम्हाला नंतर एकदा मी रन केलं तुम्हाला मॅप होईल. हा मॅडमने काहीतरी एक ओपन करून दाखवलं होतं बरं का, तिथून केलंय का हे कोड. जर ऍडमिनने लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला हे एवढे मॉड्यूल दिसणार, म्हणजे ऍज अ मेनू म्हणू शकता तुम्ही. मेनू, मेनू तो कळतं ना तुम्हाला, हो मॅम, मेनू बार. हा मेनू कळतं. हा मग ते लॉग इन म्हणजे असं बघा, इतकं छान कोडिंग असतं सिम्पल, जास्त काही त्याला नाही, एकदाच फक्त ते समजलं पाहिजे. आता हे तुम्ही हे मॅट बटन काय, हे राउटर लिंक काय असतं, हे काही नाही अवघड. एकदा बघा, कोणती पण गोष्ट सुरुवातीला अवघडच वाटते पण एकदा त्याच्यामध्ये यायला लागलं. आता बघा हे रोल मॅपिंग मेनू, त्याच्यामध्ये रोल रोल फीचर, आता हे सगळे दिसतात ना हे तुम्हाला. हे डॅशबोर्ड, हे कस्टमरचं आहे, हा कस्टमरचं डॅशबोर्ड म्हणजे कस्टमरचा पॅनल आहे. हा ऍडमिनचा पॅनल आहे, हे ऍडमिनच्या पॅनलमध्ये हे दिसणार आहे. आणि हे नाही ऍडमिन नाही कस्टमर, असा हा मेन आपलं होम पेज म्हणू शकता तुम्ही. हे होम पेजचा पॅनल आहे असं हे आपल्याला हे मेन ऍप मध्ये द्यायचं असतं. पण आता हे राउटिंग असतं. आता हे झालं ऍप. आता ह्या ऍप मध्ये ज्या वेळेस मी ऍप फोल्डर मध्ये आले, ठीक आहे, तर ह्या फोल्डर मध्ये बघा माझं ऍडमिन हा एक सेपरेट पॅनल आहे, माझा कस्टमर हा एक सेपरेट पॅनल आहे. म्हणजे कस्टमर मध्ये माझं सगळं कस्टमरचं फोल्डर आणि लॉजिक असणार, ऍडमिन मध्ये माझं सगळं ऍडमिन आणि ऍडमिनचे लॉजिक असणार, लॉग इन मध्ये मला लॉग इन पेज असणार ना माझं, त्याचं सगळं लॉजिक इथं असणार आहे. मॉडेल, मॉडेल्स मध्ये माझे जेवढे काय मॉडेल्स आहेत ते सगळं माझं लॉजिक इथं असणार आहे. सर्व्हिसेस, जे काय मी बिझनेस लॉजिक लिहितीये, म्हणजे माझी ऍडमिन सर्व्हिस सर्व्हिसेस असू शकते. मग आता बघा, ही सर्व्हिस कॉमन आहे, ही ऍप सर्व्हिस आहे, ठीक आहे. आता ह्या सर्व्हिसेस मध्ये गेल्यानंतर ऑथ
आणि स्टोरेज सर्व्हिस आहे. पण मला ऍडमिन मध्ये जायचंय तर माझी ऍडमिनची सर्व्हिस असणार आहे. इथे ही गेल्यानंतर ही माझी ऍडमिनची सर्व्हिस. पण ही टाईप स्क्रिप्ट लँग्वेज आहे, ठीक आहे. लगेच नाही कोणाला पुढे जाऊन कोणाला प्रणवला वाटत नाही यार मला स्प्रिंग बूटच आवडतं, मी एज अ स्प्रिंग बूट डेव्हलपर म्हणूनच काम करणार आहे, ऑब्विसली वेलकम. तू स्प्रिंग बूट डेव्हलपर किंवा श्रुतीला वाटलं नाही मॅडम मला पुढे जाऊन तिला वाटलं की नाही मला जाणार थोडंसं ना हे अँगुलर छान वाटते बरं का, मी अँगुलर डेव्हलपर म्हणून काम करेन, मग तू अँगुलर करू शकते, तुला टाईप स्क्रिप्ट इझी जाईल. कोणाला जावाचं नॉलेज तर कंपल्सरी पाहिजे, पण कोणाला टाईप स्क्रिप्ट लिहायला आवडेल, कोणाला जावा स्क्रिप्ट लिहायला आवडेल, कोणाला जावा स्प्रिंग बूटचं फ्रेमवर्क आवडेल, कोणाला नोड जी एस आवडेल, कोणाला रिॲक्ट आवडेल, डिपेंड्स ऑन कोणाची आवड काही पण असू शकते, बरोबर का नाही. पण लँग्वेज सगळ्यांसाठी एकच राहणार आहे आपली कॉमन जावा, ठीक आहे. आता हे ऍडमिन पॅनल मध्ये आतमध्ये आल्यानंतर बघा, ह्या ऍडमिन मध्ये इथं कंपोनंट असणार आहे. मग ऍडमिनची कंपोनंट कोणती कोणती, अनालिटिक, कूपन, डॅशबोर्ड, फ्युचर लिस्ट, ऑर्डर, पोस्ट कॅटेगरी, पोस्ट कूपन, पोस्ट प्रोडक्ट, हे आणि हे तुम्हाला सांगू का, एक कोणता पण एक लाईव्ह प्रोजेक्ट करायचा, मग तुम्हाला कोणताही कितीही अवघड प्रोजेक्ट आला तर तुम्हाला हे सेच कॉमन कोडिंग असतं. म्हणजे फक्त काय चेंज होतं रे आपलं सांगा, काय चेंज होतं. सपोज दोन प्रोजेक्ट आहे, मला बघा बघू तुम्ही तुमचं क्षमता विचार करण्याची पॉवर किती आहे. दोन प्रोजेक्ट आहे वेगवेगळे, मग त्या दोन प्रोजेक्ट मध्ये काय बदल होतो रे फक्त. हॅलो, हां आवाज नाही येते मला. UI चेंज होतो. ऑब्विसली यू आणि यू आय पेक्षा यू आय ठीक आहे चेंज होतो, पण त्याचं बिझनेस लॉजिक ह्याचं वेगळं असतं आणि बिझनेस लॉजिक त्याचं वेगळं असतं, बरोबर का नाही. याचं काहीतरी याचा काहीतरी एक पॅटर्न असतो, म्हणजे ह्याच्यात काहीतरी वेगळं असतं आणि त्याचा काहीतरी एक पॅटर्न असतो, त्याचं काहीतरी वेगळं असतो. आणि तो पॅटर्न आपण कशा थ्रू फक्त मॅपिंग करतो, यू आय थ्रू, बरोबर सांगितलं, यू आय थ्रू आपण त्याचा पॅटर्न. मग कोडिंग लिहिण्याची भाषा, लँग्वेज, स्टाईल सगळ्यांची सेम असते, ठीक आहे. फक्त बिझनेस लॉजिक मॅप करता आलं पाहिजे बस. एकदा तुम्हाला एक प्रोजेक्ट एक बेसिक पासून सुरुवात करा, सुरुवातीला बॅक स्प्रिंग बूट शिका हळूहळू, मग अँगुलरचं एक एखादं मॉड्युलर डिझाईन करायला घ्या आणि मग स्प्रिंग बूट आणि बॅक एंड आणि फ्रंट एंडचं करा मनानेच. असं काय करायचं एखाद्या दिवशी बसायचं आणि मनानेच काही मी काय एखादं माझ्या मनात कल्पना येते बरं का, मी एखादं हा हे जर मी तयार करून बघितलं तर, आणि जर तुम्हाला खोटं नाही सांगत, जर तुमची अशी कल्पना जर सत्यात उतरली तर तुम्ही काहीच्या काही पण करू शकता, इतकं तुम्ही हे करू शकता, म्हणजे एवढं त्याला स्कोप आहे. तर ठीक आहे, तर बघा आता हे ऍडमिनचं हे पॅनल आता मी तुम्हाला दाखवते. मी हे तुम्हाला अगोदर कोडिंग पार्ट का दाखवला की तुम्हाला मी ज्यावेळेस प्रोजेक्ट रन करून दाखवेन तर तुम्हाला पटापट कॅप्चर होईल, हा मॅडमनी दाखवलं होतं बरं का हे युजर ऍड बरं का, त्याच्यानंतर हे अपडेट प्रोडक्ट, रोल मॅपिंग, रोल लिस्ट, हे सगळं ऍडमिनचं पॅनल आहे. ऑर्डर, पोस्ट कॅटेगरी, पोस्ट कूपन, याच्यामध्ये सगळं. आणि आता ह्याच्या फक्त प्रत्येकाच्या चारच फाईल असतात. आता मी कोणती पण हे केलं, सपोज मी आता ह्याच्यामध्ये रोल लिस्ट ओपन केली, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ह्या चारच फाईल असतात. आता ह्या चार फाईल मी काय तुम्हाला सांगते, इथं तुम्ही तुमचं लॉजिक लावता, ही जी फाईल असते इथं तुम्ही लॉजिक लावता, हे कोडिंग असतं, काही अवघड नसतं. हे सगळं जसं तुम्ही मेथड लिहिता ना, हे सगळं आता रोलला ऍड करायचं. आता हे बघा इफ कंडिशन, दिस, हे सगळं ओळखीचं वाटतंय का नाही सांगा मला. डॉट ऑपरेटर, दिस, इफ, व्हॉइड, फंक्शन, हे सगळं जावाच असतं, पण फक्त ही जरा टाईप स्क्रिप्ट आहे, ही थोडी अवघड वाटतं. पण स्प्रिंग बूट तुम्हाला अजून इझी जाईल, स्प्रिंग बूट प्युअर जावा आहे, ही थोडी टाईप स्क्रिप्ट आहे. पण टाईप स्क्रिप्ट पण काही काहीतरी वेगळं वाटतंय का सांगा, ओळखीच आहे ना. हे ट्रिम फंक्शन, एम्पलशन, एम्पलशन ऑपरेटर येते का थोडं, लग मॅप होते का थोडं, अँड ऑपरेटर, डॉट ऑपरेटर, ठीक आहे, त्याच्यानंतर एरो ऑपरेटर, त्याच्यानंतर कॉमा ऑपरेटर, ओपन करली ब्रेस, इफ कंडिशन, एल्स कंडिशन, सेम असतं, काही वेगळं नाही. कन्स्ट्रक्टर, त्याला पॅरामीटर पास केलेले आहेत, ठीक आहे, हे काहीही असं वेगळं काही रॉकेट सायन्स नसतं. सगळं सगळं एकदा तुम्हाला समजलं का सगळं हळूहळू समजणार. आणि सेम सेम असतं आणि चार फाईल असतात कोणतं पण एक अँग्युलर मध्ये तयार करण्यासाठी. पहिलं असतं टी एस फाईल, म्हणजे इथं आपण लॉजिक लिहितो. त्याच्यानंतर असते ही डॉट स्पेक डॉट टी एस, इथं तुम्ही टेस्ट केसेस लिहिता, ठीक आहे. या फाईल मध्ये तुम्ही टेस्ट के हे जे तुम्ही लॉजिक लावताय याच्यावरती इथं टेस्ट केसेस लिहिता. हे एस सी एस एस म्हणजे कशासाठी असते, खूप महत्वाची फाईल आहे. आणि ही फाईल म्हणजे असती स्टाईल, त्या फॉर्मला कशी स्टाईल द्यायची, त्याला कलर कसा द्यायचा, त्याला स्टाईल कशी द्यायची, विड्थ कशी द्यायची, बॉर्डर कोणती द्यायची, हाईट किती ठेवायची त्या फॉर्मची, ही असते आपली एस सी एस एस म्हणजेच आपली कॅस्केडिंग स्टाईल शीट फाईल. आणि हे असतं मेन आपलं एच टी एम एल, ठीक आहे. आता मी ह्याला ओपन करते. हे एच टी एम एल तर तुम्हाला माहितच आहे, टॅग असतं, एच टी एम एल, बॉडी, हेड वगैरे, ठीक आहे, दिसते का तुम्हाला. एच थ्री हेडर फाईल, इनपुट, त्याच्यानंतर ड्यू, ठीक आहे, ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट, लिस्ट, हे दिसत होते का थोडंफार मॅप.
आणि ह्याला हे हा कोड आहे ना, तुम्हाला सांगते हा जो कोड आहे ना, एवढं डोकं लावायचंच नसतं. हळू आपल्या बूट स्ट्रॅपिंग म्हणून एक साईट आहे, तो सगळ्या प्रकारचे टेम्पलेटचा कोड तुम्हाला मिळतो. एक ट्राय करा पुढे जाऊन, आता लगेच नाही म्हणते, 6 महिन्यानंतर सांगते. कदाचित 6 महिन्यानंतर मी तुम्हाला सांगायला असेल नसेल, पण मी तुम्हाला आत्ता तुम्हाला एक नॉलेज आयडिया देऊन ठेवते की बूट स्ट्रॅपिंग म्हणून एक साईट आहे, तिथून उचलायचा. एक पहिलं स्प्रिंग बूट शिकायचा हळूहळू हळूहळू. आणि तुम्ही आता असं नेसेसरी नाही, तुम्ही आता आजपासून पण तुम्ही सर्चिंग युट्यूबला लागण तेवढे प्रोजेक्ट असतात, छोटे छोटे मॉड्यूल तयार करायला शिका, हळूहळू करायला शिका. आणि जर तुम्ही केलं आणि तुमचं एखादं छोटंसं जरी ऍप्लिकेशन तुमच्या रिझ्यूम मध्ये टाकलं ना, तुम्ही बघा तुम्हाला किती कॉल येतात कंपनींचे. काहीही हे नसतं, फक्त शिकायची मनात इच्छा पाहिजे. ठीक आहे, तर ह्या 4 फाईल लक्षात आलं. ही असते आपली मेन लॉजिक, हे असतं आपली टेस्ट केसेस, हे असतं आपलं स्टाईल शीट, आणि हे असतं आपलं HTML. तर आता हे असं प्रत्येकाचं असतं. आता हे रोल लिस्टचं झालं, आता रोल मॅपिंगचं बघा, सेम 4 फाईल असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर हे कोणाचं पॅनल दाखवते रे मी, आता ऍडमिनचं. आता ऑर्डर, ऑर्डर्स मध्ये हे पण सेम फाईल, 4 फाईल. जे काही लॉजिक लिस्ट आण तुम्ही ऑर्डरचं, ते ह्या 4 फाईल मध्ये असतं. फ्युचर लिस्ट, प्रत्येकाचं सेम 4च फाईल असतात. ठीक आहे, आणि ज्या वेळेस तुम्ही एक कमांड तयार देता ना, त्या कमांडनी पण पहिल्या 4च फाईल तयार होतात, जे असतं एक सिंगल मॉड्यूल. आणि हे आता हे जे काय दिसतात ना, हे सगळे ह्याला तुम्ही काय बोलू शकता रे, मॉड्यूल. हे एक मॉड्यूल, हे एक मॉड्यूल, हे एक मॉड्यूल, हे एक मॉड्यूल, असे सगळे कलेक्शन ऑफ मॉड्यूल. पण कंपल्सरी एक मॉड्यूल कंपल्सरी लागतं. वा, हे झालं कंपोनंट, त्याला सर्व्हिस लिहितो आपण. जे काही बिझनेस लॉजिक असतं त्याचं आता ही सर्व्हिस कोणाची आहे, ही ऍडमिनची सर्व्हिस आहे. आणि ऍडमिनच्या सर्व्हिस मध्ये ऍडमिनचे कंपोनंट आहे, आणि त्या कंपोनंटची पण वेगळी लॉजिक आहे. ते लॉजिक म्हणजेच त्याची ही सर्व्हिस, जे तुम्ही याच्यामध्ये TS मध्ये लिहिता. ठीक आहे, आणि ऍडमिन काय करतो की प्रोडक्टला ऍड करतो, कॅटेगरीला ऍड करतो, ऑर्डर घेतो, कूपन ऍड करतो. हे सगळं सर्व्हिस कशामध्ये लिहितो आपण, ऍडमिनच्या सर्व्हिस मध्ये. कारण की मी ऍडमिन मध्ये आहे, आता दिसतंय का कुठे आहे ऍडमिन. आणि ऍडमिन कोणामध्ये आहे रे, तो एका ऍप मध्ये आहे. होते का थोडंफार मॅप? हॅलो, हां ऍप मध्ये ऍडमिन आहे, ऍप मध्ये कस्टमर आहे, ऍप मध्ये लॉग इन आहे. मग लॉग इन मध्ये परत आपलं त्याच्या 4 फाईल आहे, त्याच्यानंतर ऍडमिन. कारण की ऍडमिन लॉग इन मध्ये फक्त 4च फाईल आहे, कारण लॉग इन हा फक्त एक फॉर्म आहे. पण कस्टमर मध्ये मल्टिपल मॉड्यूल आहे, म्हणून कस्टमर मध्ये गेल्यानंतर कस्टमरचे कंपोनंट आहे, म्हणजेच त्याचे मॉड्यूल आहेत. कारण हे कस्टमरचे मॉड्यूल आहे, ऍडमिनचे परत मॉड्यूल आहे. असं हे खूप सुंदर असं स्ट्रक्चर असतं अँग्युलरचं. तुम्ही शिकून घ्या हळूहळू, पुढे नक्कीच तुम्हाला ते समजणार आहे. आणि वेगळं काही नसतं, तेच असतं. इफ एल्स, कंट्रोल स्टेटमेंट, फॉर लूप, नेस्टेड लूप, हेच लॉजिक असतं. फक्त प्रत्येकाची लिहिण्याची स्टाईल असते, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ठीक आहे, तर हे होते. चला मग मी आता प्रोजेक्ट रन करून दाखवू तुम्हाला, पटकन प्रोजेक्ट रन करते, मग आपण आपल्या रेग्युलर सिलेबस कडे येऊया. ठीक आहे, बघा आता रन कसं करायचं. बघा मी ह्याला सगळ्याला क्लोज करते, फक्त व्यवस्थित बघा मी काय करतेय. नाही लक्षात आलं तरी चालेल, हळूहळू तुम्हाला पुढे शिकायचं ते. आता मी काय करतेय, आता तुम्ही बघितलं की मी कोणत्या फोल्डर मध्ये होते रे. एक मी डेस्कटॉप वरती माझा एक फोल्डर होता. मी हे सगळं कमांड टर्मिनल कमांडनी रन करून दाखवणार आहे तुम्हाला. नाही मी डायरेक्टली आपलं पूर्वी कसं असायचं की चला UI मध्ये गेलं, डबल ह्याच्यावर क्लिक केलं, रन म्हणायचं आणि रन झालं. नाही, मी तुम्हाला सगळं टर्मिनलनी कमांड थ्रू रन करून दाखवणार आहे. आता ह्या कमांड मी अचीव करण्यासाठी मला खूप सारे सेटअप करावे लागलेले, खूप सारे हे करावं लागलेले, आणि ते काही अवघड नाही, नथिंग आहे, नथिंग. एकदम एकदा समजलं ना, सुरुवातीला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल, नंतर पुढे पुढे खूपच इझी वाटेल तुम्हाला. आता मला पहिलं पहिलं ऍक्च्युअली मला माझ्या बॅकएंड पर्यंत पोहोचायचे. तर बॅकएंड पर्यंत पोहोचण्यासाठी मला काय करावं लागेल सांगा. आता पहिलं मी बॅकएंड सर्व्हर स्टार्ट करणार, नंतर मग मी फ्रंट एंड सर्व्हर स्टार्ट करणार, आणि मग मी डायरेक्टली ब्राउझर वरती जाणार. ठीक आहे, आणि मग ब्राउझर मधून मी जे काय टाकणार ते माझ्या डेटाबेस मध्ये स्टोअर होणार. कधी स्टोअर होणार? ज्या वेळेस तुमचा प्रॉपर फ्रंट एंड बॅकएंडशी व्यवस्थित प्रॉपर कम्युनिकेशन करेल तेव्हा. ठीक आहे, आता मला बॅकएंड पर्यंत पोहोचायचे, पहिलं मी बॅकएंड करते. या मग मला सांगा पोहोचण्यासाठी मला काय करावं लागेल. आता मला बॅकएंड पाशी जायचंय. आता मी माझ्या टर्मिनल वरती सध्या आहे. ठीक आहे, सध्या मी आता माझ्या रूट डिरेक्टरीला आहे. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे थोडंफार तरी, तुम्हाला ह्याचं पण नॉलेज पाहिजे. ठीक आहे, आता मी होम आरती मध्ये आहे. ठीक आहे, तर होम आरती वरून मला माझ्या बॅकएंड पर्यंत पोहोचायचे. त्याच्यासाठी मग मी काय करणार, पहिले मी डेस्कटॉपला जाणार. कारण की माझं हे कुठे रे, डेस्कटॉप मध्ये आहे. डेस्कटॉप मध्ये लास्ट नावाचा एक फोल्डर आहे, मी फक्त एक प्रेस करते, मी टॅब दिलं. लास्ट मध्ये मग माझा अपडेटेड नावाचा एक फोल्डर आहे, टॅब दिलं. अपडेटेड मध्ये माझा फायनल फार्मर प्रोडक्ट नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये माझा बॅकएंड आहे. आलं का? मी बॅकएंड मध्ये सांगा, मी LS करते सगळ्या. तुम्हाला बॅकएंड मधले दिसली का, pom.xml, SRC. SRC च्या आतमध्ये किती काय, किती मोठं घर आहे माहिती आहे का नाही तुम्हाला? सांगा मला SRC मध्ये काय काय आहे.
हेलो हेलो, समजत नाही करे मी काय बोलती ते. प्रणव, प्रतीक, श्रुती. मॅम, हाँ, SRC मध्ये आपले प्रोग्राम आहेत जावाचे. SRC मध्ये सोर्स, मेन, जावा, मग त्याच्यामध्ये तुमचं जे काही पॅकेजचं नाव असेल, मग त्याच्यामध्ये मेन बेसिक मला कोणते पण पाच हे सांगा बरं. मी तुम्हाला माहिती सांगितलं मगाशी की ते नाही बाकीचं लक्षात राहिलं तरी चालेल, पण हे पाच पॅकेजेस, पाच फोल्डर तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. कोणते कोणते? मॉडेल, कंट्रोलर, गुड, सर्विस, रिपॉझिटरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि प्रणवपत. हाँ हाँ बोल. आणि काय? खूप 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 पीटीओ, पीटीओ. डीटीओ. खूपच छान श्रुती, खूपच छान कॅप्चर केलं. प्रणव, प्रतीक, ऑब्विसली तुमच्या पण लक्षात आलेलं आहे. हे पाच ह्या गोष्टी सगळ्या ह्या फोल्डर मध्ये आहे. आता मी ह्याच्या आतमध्ये आतमध्ये गेले तर मला हे सगळं दिसणार आहे, पण त्याच्यासाठी एक कमांड आहे. तुम्हाला माहिती आहे का ती कमांड कोणती आहे? जर तुम्हाला सगळं स्ट्रक्चर बघायचं असेल तर कोणती कमांड तुम्ही चालू शकता? LS. ट्री. हे ट्री पॅकेज मी इन्स्टॉल केलेलं आहे, तर ह्या ट्रीनी तुम्ही सगळं आतमधलं स्ट्रक्चर बघू शकता. हे दिसतंय का? तर हे सगळं माझं स्ट्रक्चर आहे. ओ सॉरी, दिसलं का तुम्हाला ट्री नी हे? मॅम, हे सगळे फोल्डर आणि त्याच्या आतले फाईल आहेत का? हा, हे सगळं ट्री नी दिसतं तुम्हाला. आतमध्ये काय आहे त्याच्या, हे दिसते काय? बघा, सब फोल्डर, त्याचे सब फोल्डर, त्याचे सब फोल्डर, सगळं आतमधली एक ट्री नावाचं पॅकेज तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं. मी काय टाकले? फक्त ट्री म्हणले ना, काय वेगळं टाकले मी? फक्त ट्री म्हणले. म्हणजे बॅकएंडच्या आतमध्ये काय काय आहे बघा. आता बॅकएंडच्या आतमध्ये SRC, मेन, जावा, कॉम, शेडर, व्हर्टेक्स, फार्मर प्रोडक्ट, कॉन्फिग. कॉन्फिग मध्ये काय? त्याच्यानंतर फार्मर प्रोडक्टच्या आतमध्ये कंट्रोलर. कंट्रोलर मध्ये ऍडमिन. ऍडमिन मध्ये काय? हे सगळं तुमच्या ट्री स्ट्रक्चरने दिसतं. तर हे पण तुम्हाला एक नॉलेज असावं म्हणून मी तुम्हाला हे दाखवले. दिसतंय इनोमच्या आतमध्ये काय? एक्सेप्शन, फिल्टर, सगळं सगळं दिसतंय का नाही तुम्हाला? हॅलो, दिसतंय सगळं? ठीक आहे, तर हे सगळं आपण कशा थ्रू पाहिलेलं आहे? एका ट्री कमांड थ्रू. ठीक आहे, एक 2 मिनिटं थांबा, मी आले. 2 मिनिटं. हॅलो, आवाज येतोय सर्वांना? येस मॅम, येतोय. मॅम, हाँ, तर हे आपण कशाने पाहिलं? एका ट्री ह्या फक्त यांनी पाहिलं. ठीक आहे, तर आता बघा, मी बॅकएंड पर्यंत आले का नाही? आता मला काय करायचंय? मी बॅकएंड मध्ये आल्यानंतर मला दोनच कमांड चालवायच्यात. त्या दोन कमांड आता ऍक्च्युली बघा, ह्याच्यामध्ये एमव्हीएन क्लीन असतं, एमव्हीएन पॅकेज असतं, एमव्हीएन बिल्ड असतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या आपल्या काय आहेत, बिल्ड करायच्या किंवा आपल्याला पॅकेज तयार करायचं किंवा जार फाईल तयार करण्याच्या ह्या कमांड आहे, किंवा आपल्याला असलेलं पहिलं टार्गेट फोल्डर क्लीन करून आपल्याला नवीन जार फाईल तयार करण्यासाठी मी एक कमांड चालवणार आहे, एमव्हीएन. आता एमव्हीएन हे काय रे? तुम्ही कुठं बघितलं रे एमव्हीएन? मेवेन, मेवेन कुठं बघितलं सांगा? हाँ हाँ तर इनिशियलाइजर. मग हे काय आपलं बिल्ड टूल आहे. हे आपल्याला बिल्ड करून देतं, प्रोजेक्टला बिल्ड करून देतं, प्रोजेक्टला डिप्लॉय करून देतं. डिप्लॉय करण्यासाठी किंवा रन करण्यासाठी आपण हे टूल वापरतो. ठीक आहे, मग त्यासाठी मी एक कमांड चालवते, द एमव्हीएन क्लीन इन्स्टॉल. ठीक आहे, ही कमांड चालवल्यानंतर आप मला काय भेटणार आहे? जार फाईल भेटणार आहे. बघा, आता मी हे कमांड चालवली, आता बघा काय होते. 1 मिनिट. आता हे का फेल झालं माहितीये का? कारण की मी रूट युजरला नाहीये, सुपर युजरला. म्हणजे मी आता सध्या काय, एक नॉर्मल युजर आहे.
सध्या मला कुठे जायचंय, सुपरविजरला, कारण की हे बिल टूल माझ्याकडे तसं चालत नाही. सुडो सु केलं मी. ठीक आहे, आणि आता मी एमव्हीएन क्लीन इन्स्टॉल टाकून देते. ठीक आहे, लागली का जार बनायला, तर ह्याची आता आपली जार फाईल बनायला सुरुवात झाली. ठीक आहे, आता हा प्रोजेक्ट कोणता बॅकअप आहे मला माहित नाही, ह्याच्यामध्ये काय काय जेवढं असेल तेवढं मी तुम्हाला दाखवते, कारण की माझे मल्टिपल तुम्हाला दाखवले मी उबंतूमध्ये माझे मल्टिपल बॅकअप आहे. आता जो रनिंग आहे तो बॅकअप आहे का कोणता, आता माहित नाही, बघूया आपण. आता हे सगळं आणि हे सगळं ह्याचे डेटाबेसचं काम कोण करते माहिती, ऑटोमॅटिकली हायबरनेट हँडल करतोय. जावा परसिस्टंट एपीआय असतो तो हँडल करतो, किंवा मायबायटीज नावाची पण एक कन्सेप्ट आहे जिथून तुम्ही आपल्या हाताने एक्सएमएल फाईल स्कीमा वगैरे राईट करू शो, आपण डेटाबेसला तुम्ही हँडल करू शकता क्युरी. तुम्हाला माहित असेल इन्सर्ट अपडेट डिलीट या सगळ्या, जसं मी तुम्हाला पोस्ट म्हणून दाखवलं ना, पोस्ट म्हणजे काय, पोस्ट म्हणजे क्रिएट करायचं, त्याच्यानंतर मग तुम्हाला मी पॅच दाखवलं, त्याच्यानंतर मी तुम्हाला डिलीट दाखवलं, त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून काय दाखवलं, गेट दाखवलं घ्यायचं वगैरे, ह्या सगळ्यात म्हणजेच तुमचं इन्सर्ट अपडेट डिलीट हे सगळं हे असतं डेटाबेसच्या क्युरी. तर त्यात आपला सध्या आता कोण करते प्रोजेक्टचं हँडल, जेपीए हायबरनेट म्हणजे जावा परसिस्टंट ऍप्लिकेशन आणि हायबरनेट, हे सगळं डेटाबेस ऑटोमॅटिकली हे करतो, ऑटोमॅटिकली तो डेटाबेस सगळं हे करतो, ऑटोमॅटिकली टेबल क्रिएट करतो. फक्त ह्याने टेबल मॅपिंग कोणत्या ह्याच्यामध्ये सांगितलं रे मी, मॉडेल मध्ये एंटिटी नावाचा क्लास असतो जो डायरेक्टली डेटाबेस बरोबर अटॅच असतो. ठीक आहे, आता आपलं बिल्ड काय झालेलं आहे, सक्सेस झालेले. आता आपल्याला काय करायचंय, आता आपलं बिल्ड सक्सेस झाले, आपल्याला एक जार फाईल मिळालेली दिसते का, द बिल्डिंग जार. ह्या जार फाईल मध्ये सगळं काही आला, एपीआय तुमचा दिसतीये. मग आता ही जार फाईल आपल्याला काय करायची, द्यायची. तर ऑलरेडी मी आता भरपूर मल्टिपल टाइम्स रन केलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक कमांड सांगते मी, जावा हायफन जार एवढंच टाकायचं आणि ही बिल्डिंग जार त्याला पास करून द्यायची. दिसतीये तर तुम्हाला, होम आरती डेस्कटॉप लास्ट अपडेटेड अपडेटेड, त्याच्यामध्ये टार्गेट नावाचा एक फोल्डर बनतो, त्या टार्गेट मध्ये फार्मर प्रोडक्ट 0.0 स्नॅपशॉट डॉट जार नावाची फाईल मला मिळालेली आहे. आणि ती जार फाईल आपण काय करतोय, जावा हायफन जार ला पास करतोय, म्हणजे आता आपल्याला काय होणार आहे, आपलं रन होणार आहे. आता मी एंटर केलं, एंटर केल्यानंतर दिसतंय तुम्हाला स्प्रिंग बूट, आणि आता ही आपली बॅकएंड सर्व्हर चालू झाला. सर्व्हरला आपण आता काय केलं, चालू केलं बॅकएंडला. आता ह्याला फ्रंट एंड बरोबर कम्युनिकेशन करायचंय आपल्याला, मग ह्याला फ्रंट एंडला पण आपल्याला चालू करावं लागेल, आणि दोघांचं कम्युनिकेशन झाल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट बरोबर आपल्याला दिसणार. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला इथं स्टार्टेड फार्मर प्रोडक्ट ऍप्लिकेशन दिस आणि पोर्ट नंबर. मग कशी बघा मी तुम्हाला दाखवलं होतं ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी मध्ये मी माझा ओन पोर्ट टाकलेला आहे 2032. तर आता आपल्या कोणत्या पोर्टला चालू झालंय हे, आणि आता फक्त बॅकएंड पण आहे ना, तुम्ही पोस्टमन मधून पण चेक करू शकता. ठीक आहे, पण आता तुम्हाला अजून एवढं नॉलेज नसल्यामुळे मी काही तुम्हाला दाखवणार नाही की पोस्टमन मधून ह्याला कसं हे करायचंय, फक्त करू शकता एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे बॅकएंड झालं का नाही माझं सर्व्हर चालू, आता मला फ्रंट एंड सर्व्हरला स्टार्ट करायचंय. पण फ्रंट एंड सर्व्हर चालू करण्यासाठी मला त्याच्यापर्यंत जावं लागेल. आता मी बॅकएंड मध्ये आहे, त्याच्यामुळे मला मी काय करते डॉट डॉटने एकने बाजूला येते. पण आता ह्या फायनल प्रोडक्ट मध्ये दोन फोल्डर आहेत मला आठवत असतील, एक होता बॅकएंड आणि दुसरा होता फ्रंट एंड. आता मी जाते फ्रंट एंड मध्ये, सीडी फक्त प्रेस करते, मी गेले फ्रंट एंड मध्ये आणि एलएस केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सगळं. आता ह्या एसआरसी च्या आतमध्ये काय तुम्हाला आठवत असेल, एसआरसी च्या आतमध्ये काय सांगा मला, ऍप नावाचा फोल्डर आहे. ऍपच्या आतमध्ये काय सांगा मला, ऍडमिन आहे, लॉग इन आहे, कस्टमर आहे. ऍडमिनच्या आतमध्ये परत आपल्याला कंपोनंट नावाचा फोल्डर आहे, कंपोनंटच्या आतमध्ये त्याचे सगळे मॉड्यूल आहेत. थोडं होते का मॅप? हॅलो, येस मॅम, होतंय ना? सगळ्यांनी मला थोडा रिस्पॉन्स द्या. मी काय तुम्हाला कोडिंग शिकवत नाहीये, मी फक्त दाखवतीये. हे पण खूप महत्वाचं आहे, हे काहीतरी इमॅजिनेशन तुमची पॉवर वाढेल, चला हे असं काहीतरी असतं. ठीक आहे, हे फक्त समजून घ्या. आता मी फ्रंट एंड मध्ये आले, आता फक्त एकच कमांड चालवणार आहे, पण ही कमांड चालवण्यासाठी खूप सारे सेटअप करावे लागतात. ते सेटअप बघू, कधी आपली वेळ प्रसंग आला तर मी तुम्हाला सेटअप करून दाखवीन. आता मी फक्त एकच कमांड चालवते, एनजी सर. ठीक आहे, म्हणजेच मला आता काय करायचंय, माझं फ्रंट एंड चं सर्व्हर चालू करायचंय. आता हा सर्व्हर चालू झाला, पण इथं असे धाडकीने अशा पटापट एवढ्या एरर पडतात. पण जर हा एरर फ्री असेल तर मग आपल्याला डायरेक्ट सर्व्हरचा पोर्ट मिळतो. आता मला इथं पोर्ट भेटलेला आहे 4222. तुम्हाला आठवत असेल बॅकएंडच्या ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी मध्ये मी ह्या पोर्टला टाकलेलं आहे म्हणजे कम्युनिकेशन करण्यासाठी. ठीक आहे, आता ह्या पोर्ट वरती मी ओपन करते लिंक आणि मी डायरेक्टली आता ब्राउझरला जाते. ठीक आहे, दिसते का तुम्हाला साईट, आता हे तुम्हाला दिसत असेल की ऍप डॉट हेला हे केलं होतं. त्याच्यानंतर बघा, आता मी लॉग इनला गेल्यानंतर माझा ऍडमिन जो आहे तो ऍडमिन मध्ये मी क्लिक केलं. ठीक आहे, आता हा ऍडमिन पॅनल दिसते तुम्हाला वेबसाईट.
यस मॅम, भाज्यांची साईट, ठीक आहे, कशी वाटतीये साईट, काहीतरी वाटतंय ना चांगलं बाबा, हा हे असं झालंय का कोडिंग थ्रू. मॅम हे सगळं हॅलो, आहे का? बोल ना. अँगल हा बोल. म्हणलं हे सगळं अँगुलर आहे का? हो सगळं अँग्युलर आहे हे बघ, सगळं अँग्युलरने तू असं अचीव करू शकतो, हे सगळं अँग्युलर आहे, ठीक आहे. आता इथं तुझा डॅशबोर्ड आहे, तुझं इथं अॅनालिटिक्स आहे, तुझी इथं कॅटेगरी तू ऍड करू शकतो, तू इथून प्रोडक्ट ऍड करू शकतो, तू इथून ऑर्डर बघू शकतो, तू इथून कूपन ऍड करू शकतो, तू इथून कूपन ऍड करू शकतो, इथून रोल मॅपिंग करू शकतो, रोल्स मध्ये रोल ऍड करू शकतो, हे सगळं ऍडमिनचं काम आहे. फीचर्स ऍड करू शकतो, त्याच्यानंतर हे रोल फीचर ऍड करू शकतात, इथून तुम्ही युजरला ऍड करू शकता. आता सध्या ही वेबसाईट खूप छो अजून याच्यावर खूप काम करा चालू आहे आपलं, खूप काम आहे. आता ते सुरू, आता हा फेज 1 आहे, ठीक आहे. तर इथून तुम्ही लॉग आउट करू शकता, त्याच्यानंतर मग तुम्ही एक नवीन रजिस्टर करू शकता, एक नवीन दुसरा कोणाचा घ्यायचा. सपोज मी आता प्रणवला ऍड करते, तर आता हा प्रणव कस्टमर म्हणून आलेला आहे. तर ही साईट आहे, आपल्याला याच्यात भरपूर चेंजेस होणार आहे, ठीक आहे. प्रणव @gmail.com हा एक नवीन कस्टमर आहे, तर त्याच्यासाठी लॉग इन पेज आहे. ह्या लॉग इन पेज मध्ये पण आपल्याला भरपूर चेंजेस करायचे, ठीक आहे. तर ह्याला मी साइन अप केलं, साइन अप केल्यानंतर प्रणवचं साइन अप सक्सेसफुल झालं, ठीक आहे. त्यानंतर मी इथून प्रणवनी तो सेव्ह केलं, मी प्रणवला सपोज, तर प्रणवनी लॉग इन केलं. प्रणव हा कस्टमर आहे, तो कपस त्याला सगळी साईट दिसणार, तो कार्ट मध्ये जाऊ टाकू शकतो. आता तिकडे कार्ट मध्ये गेल्यानंतर ते प्रोडक्ट कार्ट मध्ये गेलं, कार्ट मधून गेल्यानंतर तो इथून कूपन अप्लाय करायचं असेल तर कूपन अप्लाय करू शकतो. सपोज आता हे कूपन आहे, आता मला आठवत नाही तर काय कूपन लावले, पण बिग बाजार टाकून बघते, ठीक आहे. तर इथं अप्लाय कूपन, ठीक आहे. तर कूपन आपण अप्लाय केलं, आता आपण ऑर्डर प्लेस करू शकतो. आता इथं सध्या कॅश ऑन डिलिव्हरी, आता इथं क्रेडिट कार्ड वरती माझं काम चालू आहे, आता क्रेडिट कार्ड वरती चालू राहणार. तर तुम्ही आता ऍड्रेस देऊ शकता, सपोज पुणे वाघोली हा ऍड्रेस दिला, पुणे, ठीक आहे. आणि तुम्ही ऑर्डर दिली, तर ऑर्डर दिल्यानंतर ठीक आहे इथून क्लोज करा. आता ही ऑर्डर मध्ये गेल्यानंतर दिली दिसते, ऑर्डर दिसते का तुम्हाला इथं प्लेस पुणे वाघोली, ठीक आहे. हा तुमचा ट्रॅकिंग आयडी. आता गुगल मॅप इंटिग्रेशन वरती पण माझं काम चालू आहे, पण अजून ते काही सक्सेस झालं नाही, कारण त्याचं बिलिंगचं वगैरे प्रॉब्लेम येते. तर आता ही ट्रॅकिंग आयडी मी चेक करू शकते. आता हे झालं माझं ह्याचं. आता इथून मी कस्टमरने ऑर्डर दिली, कस्टमरने ऑर्डर दिल्यानंतर मी आता परत ऍडमिन पॅनलमध्ये जाऊन बघते की ऑर्डर प्रणवची आलीत का. आता इथं गेल्यानंतर ऑर्डर मध्ये गेल्यानंतर इथं दिसणार आलीत का, तर इथं दिसतेय का प्रणवची ऑर्डर आलेली. हॅलो, आता तिथून ऍडमिन ऍक्शन देणार की ती डिलिव्हर झाली, शिप झाली, डिलिव्हर झाल्यानंतर तिचं स्टेटस चेंज होणार आणि तिकडे ती डिलिव्हर दिसणार. आता तुम्ही लॉग आउट केल्यानंतर सपोज इथे मी ट्रॅकिंग आयडी, आता ह्याला आहे का नाही गुगल मॅपचं कोडिंग केलेलं आठवत नाही मला, पण बघूया, ठीक आहे. हां, आता हे मुंबई लोकेशन दाखवते, कारण ह्याच्यावरती काम चालू आहे. तर इथं आपण गुगल मॅप इंटिग्रेशन चालू आहे, क्रेडिट कार्डचं काम चालू आहे आपलं, भरपूर असं या प्रोजेक्टमध्ये खूप काही चेंजेस होणार आहे. आणि हे सगळं कशामध्ये केलेलं आहे आपण, स्प्रिंग बूट आणि अँग्युलर मध्ये. वाटलं का नाही भारी सांगा मला, का नाही वाटलं? नाही आम्हाला नाही काय वाटलं मॅडम, काय भारी असं वाटलं का काही? मस्त वाटलं छान आहे मॅम प्रोजेक्ट. ना, मग तुम्हाला पण जमणार का नाही असं करायला? हो मॅम, नक्की. नक्की करणार तुम्ही का नाही? त्याच्यासाठी थोडीशी मेहनत आहे फक्त, आणि फक्त येत्या 6 महिन्याची मेहनत आहे. येत्या 6 महिन्यात तुम्ही, आणि हे फक्त एक हे तुम्हाला वाटेल ते करू शकता तुम्ही, तुम्हाला वाटेल ते करू शकता. याच्यामध्ये भरपूर आहे बघा, इथून तुम्ही अपडेट करू शकता, तुम्हाला वाटेल ते तुम्ही लिंकिंग हे करू शकता, प्रोडक्टला अपडेट करा. आता मी हे मराठीतूनच टाकलेलं आहे सगळं, कारण की आपली ही मराठीतूनच वेबसाईट आहे, सरांची चालू आहे आता सध्या, ठीक आहे. फक्त प्लीज ह्याचे फोटो वगैरे कुठं व्हायरल करू नका, कारण की आपली लॉन्च नाही झालेली, याच्यात खूप अजून बदल होतील. फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की ते हे करू नका, ठीक आहे सर. आता सर लेक्चर वगैरे टाकतात, पण ओके काही हरकत नाही. पण हे आहे आपली, अजून काही कोडिंग सोर्स कोड तर आपल्याकडं कंपनीकडेच आहे, त्याबद्दल हे नाही, पण हे असं असतं, ठीक आहे. तर हे सगळं कशामधून झालेलं हे तुम्हाला कळले, त्याच्यासाठी मी तुम्हाला स्ट्रक्चर पण दाखवले, लाईव्ह दाखवले. तुम्हाला मॅप होतोय का हे डॅशबोर्ड, अॅनालिटिक्स, कॅटेगरी, प्रोडक्ट, मॅम ऑर्डर्स, पोस्ट कूपन, कूपन, रोल मॅपिंग होतंय का? थोडं झेपतंय का आता? हे सगळे कसे यस मेनू आहेत, ठीक आहे, लॉग आउट, ठीक आहे, त्याच्यानंतर ही नावं वगैरे, त्याच्यानंतर हे सर्चिंगचा बार, त्याच्यानंतर हे कसं आलं, हे सगळं असं काही वेगळं नाही आहे. सगळं तुम्ही बॅकएंड, आता हे जे तुम्ही हे दिसता आणि हे तुम्ही सगळं डेटाबेस मध्ये मॅनेज करता. ह्याला बघा, आता हा जो ओपन करते ना मी, आता इथून हा सगळा आपला डेटाबेस मध्ये आपलं येऊन ते थांबतं, सगळं स्टोअर होतं ते डेटाबेस मध्ये, ठीक आहे.
एक मिनट, आवाज येतोय का? हो येतोय मॅम. हाँ एक मिनट, मी डेटाबेस ला ओपन करते. आता बघा, हा जो डेटाबेस आहे, आता हे जे माझे, जसे जसे मी माझे बॅकअप चेंज होत गेले ना, तसं तसं मी तुम्हाला एक डेटाबेस ओपन करून दाखवते. ठीक आहे, आता हा डेटाबेस ला मी ओपन करून दाखवते फार्मर प्रोडक्टचा. तर बघा, आता ह्याच्यामध्ये युजर्स ओपन केले, तर युजर्स मध्ये कोणते कोणते युजर्स आहेत, तर ते युजर दिसतं, त्याचा पासवर्ड इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये दिसतो. त्याच्यानंतर आपल्या कोणत्या कोणत्या कॅटेगरी आहेत, तर त्या कॅटेगरी दिसतात. हे सगळं डेटाबेस मध्ये दिसते का तुम्हाला? कार्ली वगैरे, पोटॅटो, ऑर्गॅनिक, हे सगळं डेटाबेस आपलं तिकडून, आपण जे, बघा मला सांगण्याचं उद्दिष्ट एवढं, तिकडनं आपण जे भरतो, म्हणजे इथून इथून भरतं, मग एपीआय दोघांचं कम्युनिकेशन होऊन ते कुठं स्टोअर होतं रे, डेटाबेस मध्ये होते का मॅप आता? हॅलो. हो तर हे असे या पद्धतीने मॅपिंग चालतं हे. ठीक आहे, तर आता तुम्हाला एक, तुमच्या डोळ्यासमोर एक लाईव्ह ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला दिसतंय की बाबा हे कसं चालतं. आता हे कुठून हा आपला बॅक फ्रंट एंड चालू आहे, आणि तसंच पद्धतीने जसं जसं तुम्ही चेंजेस करता तसं तसं बघा, इथं तुमच्या कमांड चेंज झालेले दिसतात. दिसतंय का इथं ईमेल, वेअर, कंडिशन, हे सगळं कोण हँडल करतं? हायबरनेट जेपीए. ठीक आहे, आणि हे दिसते का की जनरेटेड झालेली, कारण की आपल्या ह्या प्रोजेक्टला सिक्युरिटी लावलेली आहे, जेसॉन वेब टोकन. हे टोकन जर तुम्ही टाकलं तरच तुम्हाला हा प्रोजेक्ट ऍक्सेस करता येणार. आता मी सध्या माझ्या मशीन मध्ये त्याच्यामुळं हे झालेलं आहे, पण थर्ड पर्सनला जर ऍक्सेस करायचं असेल तर हा प्रोजेक्ट ऍक्सेस होणार नाही. त्याच्यासाठी हे टोकन त्याच्याजवळ पाहिजे. ठीक आहे, ही आपल्याला लागलेली ह्याची सिक्युरिटी. असं आता मला जितकं तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर होप सो तुम्हाला ते समजलं असावं. हॅलो, समजलं ना? हॅलो. हो होप सो तुम्हाला समजलं असावं की नक्की हे काय चाललंय, कसं चाललंय. ठीक आहे, तर हे झालं आपलं हे नाही, आता हे शिका, हे का दाखवण्याच्या मागचं उद्दिष्ट एवढंच की तुम्हाला हे सगळं पुढे जाऊन करायचे, आणि हे करण्यासाठी तुम्हाला जावा लँग्वेज चांगली येणं गरजेचं आहे. एकदा जावाचे सिंटॅक्स आणि लॉजिक बिल्डिंग, हा त्याच्यासाठी मी तुम्हाला पॅटर्नचे कंट्रोल स्टेटमेंट असू दे किंवा लॉजिक बिल्डिंगचे हे असू दे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्यवस्थित मॅप झाल्या पाहिजे आणि व्यवस्थित करता आल्या पाहिजे. ठीक आहे, चला आता आपण काय करूया, आपला मागच्या सिलेबस कडे येऊया, आणि आपण आपला सिलेबस आता कंटिन्यू करूया. आज आपण तर मागचं थोडंसं रिव्ह करूया आपण. प्रणव प्रतीक, मागच्या वेळेस आपण काय घेतलं होतं, आठवतंय तुम्हाला? बफर रीडर. हाँ यस, आपण बफर रीडर, इनपुट स्ट्रीम रीडर. तर प्रतीक सांग मला बाळा, सिंटॅक्स सांग मला. सपोज एखादं इनपुट घ्यायचे तर काय, तू कसा ऑब्जेक्ट तयार करशील सांग मला, ती लाईन. सगळ्यात आधी म्हणजे जावा इम्पोर्ट करीन, java.io तिला लायब्ररी इम्पोर्ट करीन. त्यानंतर खाली मेन फंक्शन मध्ये थ्रोज करीन आणि IO एक्सेप्शन टाकेन. आणि बरोबर, त्यानंतर मला खाली सांग. हाँ, आल्यावर आणि त्याचं डिफॉल्ट पॅकेज कोणतं आहे आपलं? जावा बफर रीडरचे गुड, java.io.star सेमीकोलन. व्हेरी गुड. हाँ, आणि ती लाईन सांग मला, ऑब्जेक्ट तयार करायची. बफर रीडर ऑब्जेक्ट नेम, त्यानंतर न्यू बफर रीडर इन म्हणजे फंक्शनचा ब्रॅकेट, त्यानंतर न्यू इनपुट स्ट्रीम रीडर आणि काउंट म्हणजे system.in. तुम्हाला माझा आवाजचा ब्रेक होतोय, अरे स्क्रीन स्टॉप होत नाहीये. कॉन्फ्लिक्ट येते का रे? माझा आवाज येतोय ना प्रॉपर? आवाज येतोय मॅम प्रॉपर? येतोय ना? स्क्रीन पण प्रॉपर दिसतीये ना? स्क्रीन बंद झाली मॅम. बंद झाली का? एक मिनिट, जायच्या काहीतरी कॉन्फ्लिक्ट येतोय. एक मिनिट बघूया, आता दिसतीये का? मी स्क्रीन शेअर करतेय परत. यस आता दिसते मॅम. दिसतीये ना आता? तिघांना पण दिसतीये? हो मॅम. हाँ, ओके, हो गुड. हाँ ठीक आहे, चला. तर आता आपण हे पाहिलेलं आहे. हाँ, ती परत एकदा रिपीट कर. प्रणव, तू कर रिपीट आता. मॅम, बफर रीडर क्लास साठी आपण इम्पोर्ट करतो पॅकेज, इम्पोर्ट java.io.star हे पॅकेज. त्यानंतर ठीक आहे, पॅकेज वगैरे ऐक ना प्रणव, पॅकेज वगैरे नाही सांगितलं तरी चालेल, फक्त मला हे सांग की त्याचा आपण ऑब्जेक्ट कसा तयार करतो.
त्या क्लासचा, बफर रीडरचा, इनपुट स्ट्रीम रीडरचा. आपण त्याच्यामध्ये एक अजून एक ऑब्जेक्ट पास करतो, त्या ऑब्जेक्टचं नाव कोणतं रे, जो कीबोर्ड कडून डेटा घेतो तो ऑब्जेक्ट कोणता आपला? सिस्टम डॉट इन. व्हेरी गुड. हां सांग प्रणव ती लाईन मला आता. हां त्याच्या आधी श्रुती मी तुला थोडीशी इनिशियल आयडिया देते. सध्या आपण जावा मधले इनपुट आउटपुट फंक्शन पाहतोय, तर त्या ऑलरेडी आपण आता जी ही मुलं सांगतात ते आपलं झालेलं आहे. तर शायद मला असं वाटतं आपण स्कॅनर वरती बोलणार आहोत आज. ठीक आहे, स्कॅनर वरती थोडक्यात बोलून आपण आपण ॲरे स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, तर मागच्या वेळेस आपण स्कॅनरचे मेथड बघणार असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पुढच्या सेशनला आपण पाहूया, तिथपर्यंत आपण आलेलो आहे बरोबर ना? Yes, ma'am. हा तर आपण तर श्रुती तुला थोडस समजायला जड जाईल थोडा हा टॉपिक, पण एक नवीन टॉपिक अरेज चालू झाल्यानंतर तुला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तुला मॅपिंग होईल. पण हे सगळं तरी पण मॅप होण्यासाठी तर तुला प्रिव्हियस सगळे रेकॉर्डिंग किंवा तुला सगळं स्टडी करावं लागेल, सेल्फ हे सगळं ऐकून वगैरे. ठीक आहे, तर हे सगळं हो. तुम्हाला एक नंतरही एक मला कॉल करून किंवा मेसेज करून मला सांगशील की माझी ही इथपर्यंतची डेडलाईन आहे मॅडम, तोपर्यंत माझं सगळे मागचे प्रिव्हियस सेशनचे सगळे असाइनमेंट, कारण मी मल्टिपल असाइनमेंट दिलेले आहेत, तर तू डायरेक्टली नो इश्यू प्रणव आणि प्रतीकला कॉल करू शकतेस. मी परमिशन देते त्या दोघांना कॉल करून, तू प्रिव्हियस तुला जर वाटलं तर तू त्यांची हेल्प घेऊ शकते की आतापर्यंतचे असाइनमेंट काय काय झाल्यात किंवा आतापर्यंत काय झाले, किंवा तुला सेल्फली करायचं असेल तर तू प्रिव्हियस रेकॉर्डिंग सुद्धा ऐकू शकते. सगळे आपल्या या चॅनलला रेकॉर्डिंग आहे, तू डायरेक्टली महेश सरांशी कनेक्ट करून त्यांना विचारू शकते. ठीक आहे, हो तर ही मुलं पण तुला हेल्प करतील जर तुला वाटलं, त्यांचं तुला वाटलं नाही मला रेकॉर्डिंग थ्रू जायचंय तरी पण काही काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, संपूर्ण तू डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे, तर आता हे जे आहे तर स्कॅनर, तर मागच्या वेळेस आपण तर मला सांग प्रणव आणि प्रतीक, आपण ज्या दोन मेथड बघितल्या, सपोज मला फक्त एक वर्ड हे करायचं असेल तर आपण प्रोग्राम बघितले इनपुट स्ट्रीम रीडर वरती, आपण काय बघितलं, बफर रीडर चा आपण कोणता पण एक ऑब्जेक्ट तयार केला, न्यू ऑपरेटर ने आपण काय करतो, आपल्याला न्यू हे ऑपरेटर आपण कधी वापरतो रे, ऑब्जेक्ट ज्या वेळेस डिफाइन आपल्याला करा. ऑब्जेक्ट करायसाठी, तर आपण बफर रीडर बी आर इज इक्वल टू न्यू बफर रीडर, त्याच्या ब्रॅकेट मध्ये आपण काय पास केलं होतं रे तुम्हाला मी न्यू एक, इनपुट स्ट्रीम रीडर. बरोबर, न्यू इनपुट स्ट्रीम रीडर आणि त्याच्या ब्रॅकेट मध्ये काय पास केलं होतं आपण, सिस्टम डॉट इन. सिस्टम डॉट इन, कारण की कीबोर्ड कडून इनपुट येतं, ते इनपुट कोणाकडे जातं, इनपुट स्ट्रीम रीडर कडे, इनपुट स्ट्रीम रीडर इनपुट स्ट्रीम रीडर कडून ते कुठे जातं, बफर रीडर कडे, आणि मग ते युजरला दिसतं. पण आता इनपुट आउटपुट फंक्शन मध्ये हे झालं आपलं मागचं, ते ऑलरेडी आपलं डिस्कशन करून झालेलं आहे, पण आज आपण पाहणार आहोत स्कॅनर. तर आता स्कॅनर वरती तुम्हाला मी स्कॅनर साठी एक डिफरन्स सांगितला होता, तो आठवतोय का? त्याच्यासाठी मी आपली फाईल स्टार्ट करते आपली रेग्युलरची, म्हणजे तुम्हाला थोडस मॅपिंग होईल. तर स्कॅनरचं तुम्हाला आठवतंय का, स्कॅनर मध्ये मी सांगितलं होतं बघा त्याच्या आधी मला थोडस तुमचं मागचं काही थोडस तुम्हाला आठवतंय का ते बघायचंय, तर मी दोन मेथड सांगितले होते, आठवतात का त्या, रीड आणि रीड लाईन, आठवतंय का? हो मॅम. हा काय करतात ह्या दोन मेथड सांगा बरं, आपण त्याच्यावरती भरपूर प्रोजेक्ट पण प्रोग्राम पण बघितलेले आहेत. रीड मध्ये सिंगल वर्ड रीड केला जातो, रीड लाईन मध्ये हो पूर्ण लाईन रीड केली जाते. व्हेरी गुड. आणि मला सांगा ज्या वेळेस सपोज जर तुम्ही एखादी स्ट्रिंग आली त्याला, तर ठीक आहे, तर तो ऍक्च्युली ओरिजिनली ओरिजिनली जे काही येतं कीबोर्ड करून आणि जे काही बफर मध्ये स्टोअर होतं, तर ते कसं असतं रे, तुमचं ऍज अ कॅरेक्टर असतं, स्ट्रिंग ऍज अ स्ट्रिंग स्ट्रिंग असतं, असतो. बरोबर आहे, आणि त्याला मला जर इंटीजर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय कास्टिंग वापरायचं, तर ती मला लाईन सांगू शकता कोणी? बरोबर, पार्स इंट. पार्स इंट, पार्स फोल्ड आपण काय करतो, आणि कॅरेक्टर, आणि हे कास्टिंग करायची कधी गरज पडत नाही ज्या वेळेस तुमचं ऍज अ स्ट्रिंग म्हणून त्याच्याकडे पास होती, पण येताना त्याच्याकडे कसं होतं सगळं काही स्ट्रिंग मध्ये असतं, मग ते आपण कास्टिंग कशामध्ये करतो, आपण करतो आयदर आपण कॅरेक्टर मध्ये, आयदर आपण इंटीजर मध्ये, आयदर आपण फ्लोट मध्ये, लॉन्ग मध्ये, शॉर्ट मध्ये, जे काही आपल्याला आपली जी काही गरज असेल त्यानुसार आपण त्या डेटा टाईप मध्ये त्याला कास्टिंग करतो. तर एवढं तुमच्या लक्षात आहे. ठीक आहे, पण मी तुम्हाला मागच्याच वेळेस हे सांगितलं होतं ज्या वेळेस आपण स्कॅनर, स्कॅनर पण हा काय करतो, स्कॅनर पण हा एक क्लास आहे जावा मध्ये, जे काही जेवढे काही क्लासेस आहे त्यांचं प्रत्येक वेळी पहिलं लेटर कसं असतं रे, जे काही कॅपिटल. कॅपिटल असतं, जो काही कॅपिटल लेटरने चालू झालेला एखादा कीवर्ड असेल तर तो काय कन्सिडर करायचा, ऍज अ जावा मधला प्रीडिफाइंड क्लास. ठीक आहे, तर स्कॅनर हा पण एक काही क्लास आहे, आणि स्कॅनर काय काम करतो,
कीबोर्ड कडून इनपुट घ्यायचं आणि कीबोर्ड कडून इनपुट घेण्याचं काम कोण करतं रे सांगा मला, कोणता क्लास करतो? ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून तो काम करतो. हो कोण करतं? आता बघा, इनपुट मी स्ट्रीम रीडर. इनपुट स्ट्रीम रीडर नाही, आता इनपुट स्ट्रीम रीडर आणि बफर रीडरचं काम संपलं, ह्यांची कामं वेगळी आहे. हे पण हेच काम करतात स्कॅनरचं, पण ह्या दोघांचं एकटा काम कोण करतो? स्कॅनर करतो. ठीक आहे, पण स्कॅनर मध्ये आपल्याला कास्टिंग करायची गरज पडत नाही, कारण की स्कॅनर हा सगळ्यांना कास्ट करतो. पण आपल्याला बफर रीडर आणि इनपुट स्ट्रीम मदर मध्ये आपल्याला कास्टिंग करावं लागतं, पार्स इंट, पार्स फोल्ट, पार्स कॅरेक्टर, वॉट एव्हर, जे काही पार्स लॉन्ग, पार्स शॉर्ट, जे काही आपलं लॉजिक असेल त्यानुसार करावं लागतं. पण स्कॅनर मध्ये आपल्याला कास्टिंग करायची गरज पडत नाही, कारण की स्कॅनर ऑटोमॅटिकली कास्ट करतो. पण त्या स्कॅनर पण हा काय आहे, इनपुट आउटपुट फंक्शन मधला एक क्लास आहे, त्याला पण कीबोर्ड कडून इनपुट हवं आहे का? नाही. पण कीबोर्ड कडून इनपुट घेण्याचं काम कोण करतं सांगा मला, कोण करतं सांगा? हॅलो हॅलो प्रणव, प्रतीक, आवाज येतोय माझा? हो हॅलो. येतोय मॅम. हा मग मॅम स्कॅनर येतोय. क्लास करतो, स्कॅनरच करतो मॅम. नाही नाही थांबा, अजून स्कॅनर बद्दल तुम्हाला पूर्ण आयडिया नाहीये, पण आयडिया तुम्हाला सिस्टीम डॉट इन ची आहे. सिस्टीम डॉट इन काय करतो? कीबोर्ड कडून इनपुट घेतो आणि त्याला बफर करून ठेवतो, करतो का? नाही. मग बफर मधून उचलून त्याला कन्वर्ट करायचं काम, किंवा त्याला परत हे करायचं, त्याचं टोकन वगैरे ऍक्सेस करणं, किंवा त्याला तुम्हाला डिस्प्ले करणं, हे करण्याचं काम मग आयदर बफर रीडर, इनपुट स्ट्रीम रीडर. आता इनपुट स्ट्रीम रीडरचं काम काय असतं सांगा मला, फक्त कन्वर्जन बाईटचं, बाईटचं कशात करायचं? बाईट असतं बाईट मध्ये, मग त्याला कशात कन्वर्ट करायचं? स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे, आणि त्याला बफर करून, जे काही बफर करणार त्याला मग तुम्हाला युजर पर्यंत दाखवायचं काम कोण करायचं? बफर रीडर करायचा. पण आता सध्या तुम्ही स्कॅनर कडे आलेले आहेत, तर स्कॅनर काय करतो? सेम काम करतो. पण स्कॅनरचा मग सिंटॅक्स कसा होणार आपला? स्कॅनरचा क्लास, त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट बनावं लागणार न्यू ऑपरेटरने. मग कसं म्हणणार तुम्ही? मी ठीक आहे, मी खाली येते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मॅपिंग होईल. कारण की हे ऑलरेडी मी सगळं सांगितले ना मागच्या वेळेसच, आपण हे सगळं डिस्कशन करून झालेलं आहे की त्याची डायग्राम कशी आहे, त्याचं काय आहे, हे तुम्ही एकदा तुम्ही कदाचित विसरलेत बहुतेक, त्याच्यामुळे बघा हे सगळं आपलं डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये आपलं झालेलं आहे. पण आपण आता स्कॅनर बघणार, इनपुट आउटपुट इन जावा, हे थोडंसं रिवाईज करसान. आता आपण स्कॅनर बद्दल मागच्या वेळेस पण आपण थोडंसं बोललेलं आहे, पण मी तुम्हाला थोडंसं आज सांगते. ठीक आहे, तर स्कॅनर क्लास काय करतो की वी कॅन रीड जावा इनपुट फ्रॉम सिस्टीम डॉट इन युझिंग अ स्कॅनर क्लास. म्हणजे सिस्टीम डॉट इनचं काम काय असतं? सिस्टम हा काय? एक क्लासच आहे, पण ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून, ऍज अ कन्स्ट्रक्टर पॅरामीटर म्हणून आपण त्याला पास करतो. ठीक आहे, तर बघा, सपोज फॉर एक्झाम्पल स्कॅनर एस सी, स्कॅनर एस सी, एस सी हा काय सांगा मला. सपोज बघा, मी तुम्हाला इथं थोडंसं हे ऑब्जेक्ट करते, नेम, हा एक ऑब्जेक्ट मिनिट. नेम. मी काय बोलते, आता स्कॅनरचा एस कॅपिटल, कारण की हा काय एक क्लास आहे. ठीक आहे, स्कॅनर एस सी इज इक्वल टू न्यू कीवर्डचा, न्यू कीवर्डने आपण काय करतो, एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो, न्यू स्कॅनर. हा न्यू स्कॅनर, याला काय पास करणार? आता ह्याला मी पास करतेय, तर हे काय रे, हे एक फंक्शन आहे, आणि याला ब्रॅकेट मध्ये पास करतेय. म्हणजे हे तुम्हाला आपले सगळे झाले का, व्हेरिएबल काय असतं, कन्स्ट्रक्टर आपण कसं, आपण ऍज अ पॅरामीटर म्हणून कसं त्याला पास करतो हे माहिती आहे. तर मी इथे काय पास करणार त्याला? सिस्टम डॉट सिस्टम डॉट इन. डॉट इन, ऑब्विसली. आणि तुम्ही तुमचा तो ओल्ड वाला सिंटॅक्स आठवा, काय होता सिंटॅक्स तो? बफर रीडर बी आर इज इक्वल टू न्यू बफर रीडर इन ब्रॅकेट न्यू इनपुट स्ट्रीम रीडर इन ब्रॅकेट सिस्टम डॉट इन, होतं का नाही? म्हणजे कीबोर्ड कडून इनपुट घेण्याचं काम कोण करतो? सिस्टम डॉट इन, आणि मग त्याला बफर करून मग त्याला आउटपुट शो करण्याचं काम कोण करतो? आयदर बफर रीडर, आयदर स्कॅनर. ठीक आहे, पण दोघांमधला एक हायलाईट करण्यासारखा डिफरन्स आहे, आपल्याला तिथं आपल्याला कास्टिंग करावं लागायचं. कास्टिंग कसं करायचं? आपण पार्स इंट, पार्स फ्लो फो फ्लोट, पार्स लॉन्ग, पार्स शॉर्ट, पार्स डबल, पण इथं आपल्याला करायची गरज नाही, कारण की इंटरनली स्कॅनर क्लास ते आतमध्ये सगळं करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला इथं कास्टिंग करायची गरज नाही. आपण त्याचे कोड बघणार आहोत, आपण ॲरेचे सगळे कोड स्कॅनरचं इनपुट घेऊनच बघणार आहे. तर मग इथं काय बनला मी? सिस्टीम डॉट इन, हा झाला आपला स्कॅनरचा सिंटॅक्स. ठीक आहे, म्हणजे काय होणार, जे काही कीबोर्ड कडं कीबोर्ड तुम्ही सपोज प्रेस केलं 25, ठीक आहे, 25 हा इंटीजर नंबर तुम्ही पास केला. ठीक आहे, तर मी तुम्हाला कोडिंग दाखवते याचं, कसं कोडिंग करणार आपण स्कॅनरचं. तर 25 हा बघा, आता पहिलं मी स्कॅनर समजून घ्या.
वी कॅन रीड इन जावा इनपुट फ्रॉम सिस्टीम डॉट इन. सिस्टीम डॉट इन काय करतो? हॅलो, नेटवर्क इश्यू आहे का प्रतीक? हॅलो प्रतीक, 2 वेळा जॉईन झालाय, काही प्रॉब्लेम आहे का? हॅलो प्रतीक, आवाज येतोय? नेटवर्क इशू असेल नंतर अच्छा, एकदा आवाज देऊन बघ, त्याला आवाज येतोय का? मॅम, माईकचा इश्यू झालाय, त्याचं चॅट मध्ये टाकले त्याने. अरे बापरे, दोन्ही कडून पण लॉग इन होऊन माईकचा इश्यू होतोय. परत रिजॉईन कर, रिजॉईन कर प्रतीक. आतापर्यंत नव्हता होत ना, आता बोलत होता तो. तुम्हाला दोघांना येतोय का? तुमचा माईकचा इश्यू होतोय का? श्रुती तू बघ, तुझा माईकचा इश्यू येतोय का? से हाय नाही प्लीज. मॅम, ओके ठीक आहे. नाही मॅम, हाँ ते लेफ्ट झालं नाही येतो तो इशू. अच्छा, लेफ्ट झाल्यानंतर दोन्ही दोन्ही कडून पण येतोय का प्रतीक? ओके ओके, तो लेफ्ट झालाय शायद आता. ठीक आहे, मी त्याला परत जॉईन करते. हाँ, तर कारण की कसं आहे बघा, आपण मागच्या वेळेस हे पाहिलं होतं आपण, इनपुट रीडर, बफर रीडर आणि इनपुट रीडर. तर आता आपण ह्यावेळेस स्कॅनर बघतो, स्कॅनर पण सेम काम करतो. हा प्रतीक, आता येतोय का आवाज बोल? हॅलो प्रतीक, आता बोल. ओ सॉरी, श्रुतीलाच करते मी. हॅलो, आता येतोय का बघ रे? आता येतोय प्रतीक आवाज? ठीक आहे, काही हरकत नाही प्रतीक, समजून घे. नाही आता ते सर पाहिजे त्यासाठी. ठीक आहे ठीक आहे, तुला फक्त मला एक मेसेज वगैरे येते तर त्याचा येतोय का? फक्त आवाज तर येतोय ना माझा प्रॉपर त्याला? हॅलो, तो बोलतोय मॅम, आवाज येतोय तुमचा त्याला. आला? ठीक आहे, आवाज येतोय ना? ठीक आहे, समजून घे. नाही तुझा आवाज आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, मला वाटतं आपण सेशन जे 7 वाजेपर्यंत घेणार आहे ना, ते आज आपण 6 पर्यंतच घेऊया. वाटलंच तर उद्या आपण तास 2 तास सेशन कंटिन्यू करूया. कारण की कसं आहे, तुमचं माईकचा पण प्रॉब्लेम येतोय आणि मुलं पण भरपूर नाही आहेत, कारण की सगळं असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण स्कॅनर फिनिश करू आणि उद्या आपण ॲरे स्टार्ट करूया, चालेल का? का आजच कंटिन्यू करायचं 7 पर्यंत? मला काहीच इश्यू नाही आहे, तुमचं सांगा मला. ठीक आहे चालेल, बघू आपण कसं हे होते, कारण की आता प्रतीकचा पण हे येत नाहीये, आवाज येत नाहीये. काय हरकत नाही, बघूया आपण. ठीक आहे तर चालेल. तर आपण आता स्कॅनर बघणार आहे. तर स्कॅनर काय करतो, की स्कॅनर काय करतो, रीड द इनपुट फ्रॉम सिस्टीम डॉट इन. आता सिस्टीम डॉट इनचं काम काय असतं, की इनपुट घ्यायचं आणि काय करायचं, त्याला बफर मध्ये ठेवायचं. सिस्टीम डॉट इनचं काम काय असतं, कीबोर्ड कडून, कीबोर्ड कडून इनपुट घ्यायचं. म्हणजे युजर काय करणार, काहीतरी की प्रेस करणार. म्हणजे सपोज मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की 25 25 हे युजरने एंटर केलं. आता मी स्कॅनरचं बोलतीये. आता थोड्या वेळाकरता इनपुट स्ट्रीम रीडर बफर रीडरला थोडं बाजूला ठेवा. आता स्कॅनर काय करतो हे आपल्याला पहिलं इंटरनली स्कॅनरचं काय काम आहे ते आपण पहिलं बघूया. ठीक आहे, तुम्ही हा ऑब्जेक्ट बनवला स्कॅनर, एस सी इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. ठीक आहे श्रुती, मला वाटतं तुला पण मॅपिंग व्हायला काही हरकत नाही आहे, जे सांगते ते थोडं समजून घे. आता आपण जावा हो मध्ये, हा जावा मध्ये स्कॅनर नावाचा क्लास शिकतोय. आणि हा स्कॅनर क्लास काय करतो, युजर म्हणजे कीबोर्ड कडून इनपुट घेतो आणि ते युजरला डिस्प्ले करतो. म्हणजे बघ, आता फॉर एक्झाम्पल तुला मी एखादं एक्झाम्पल सांगायचं, तसं मी प्रोग्राम बघणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मी तू टाकलं की एंटर अ नंबर, तू काय टाकलं, एंटर अ नंबर, मग तो नंबर डिस्प्ले करण्याचं काम आपण स्कॅनर क्लास थ्रू दाखवू शकतो युजरला. म्हणजे तू टाकते ना प्रोग्राम मध्ये एंटर अ नंबर, तू टाकणार मग तो नंबर टाकणार, तो तुला दिसणार डिस्प्ले का होणार. म्हणजे इनपुट आउटपुट, इनपुट जे फंक्शन तू टाकणार, म्हणजे जे काही तू कीबोर्ड वरून टाईप करून टाकणार, तर ते डिस्प्ले करायचं काम आपला स्कॅनर क्लास करत असतो. पण ते डिस्प्ले होण्यासाठी प्रोसेस असते. मग प्रोसेस काय असते, त्याला आपण सिंटॅक्स मध्ये काय पास करतो, की स्कॅनर एस सी इज इक्वल टू न्यू स्कॅनर आणि सिस्टीम डॉट इन. मग सिस्टीम डॉट इन इन काय करतो, जे काही श्रुतीने एंटर केलेलं आहे एंटर अ नंबर, जो काही नंबर एंटर केला, नंबर किंवा 25 नंबर एंटर केला, मग 25 ला उचलायचं, घ्यायचं आणि तो बफर मध्ये नेऊन स्टोअर करायचं काम सिस्टीम डॉट इनचं असतं. आणि मग बफर मधला आलेला डेटा तो रीड करायचा, तो रीड करण्यासाठी मग तो रीड केलेला डेटा
टोकन मध्ये त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं. टोकन मध्ये मी तुम्हाला दाखवते पुढं. टोकन मध्ये जोपर्यंत त्याला डेलिमिटर भेटत नाही, डेलिमिटर म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला, की जोपर्यंत त्याला एंड पॉइंट भेटत नाही. एंड पॉइंट इन द सेन्स, तुम्हाला माहिती आहे डेलिमिटर तुम्ही काय बोलू शकता, की कॉमा किंवा डॉट डॉट किंवा दुसरी लाईन, न्यू लाईन, ते सगळे डेलिमिटर त्याला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तो काय करतो, बफर मधलं एक एक उचलून त्याला ज्या जे काही तुम्ही लॉजिक लावलेलं आहे, सपोज तुम्हाला इंटीजर मध्ये टाकायचंय, कारण की त्याला येताना तो ऍज अ टोकन म्हणून कन्सिडर करणार ना, तो म्हणजे त्याला टोकन म्हणजे कसं असणार आहे 25, तो 2 ला सेपरेट करणार आणि 5 ला सेपरेट करणार, तो डायरेक्टली 25 नाही घेणार आणि मग त्याला कन्वर्ट करणार. कन्वर्ट तो इंटरनलीच करतो, ठीक आहे. पण आता आपल्याला इथं पार्स इंट, पार्स फ्लोट ह्या मेथड अप्लाय करायच्या नाही. आपल्याकडे मेथड कोणत्या आहे, स्कॅनरच्या नेक्स्ट मेथड आहे, नेक्स्ट लाईन आहे, नेक्स्ट इंट आहे, नेक्स्ट फ्लोट आहे, नेक्स्ट कॅरेक्टर आहे, म्हणजे जे काही त्याला बफर मध्ये ज्या टाइप मध्ये युजरची रिक्वेस्ट आहे. आता तुम्हाला त्याचा मी एक प्रोग्राम दाखवते, म्हणजे तुम्हाला अतिशय व्यवस्थित मॅपिंग होईल. फक्त स्कॅनरचं काम काय, जो काही कीबोर्ड कडून डेटा आलाय त्याला उचलून बफर मध्ये टाकायचं काम सिस्टीम डॉट इन करते, आणि बफर मधला डेटा त्याला ते टोकन मध्ये ऍज अ रीड करायचं आणि त्या टोकनला सेपरेट करून जे बफर मध्ये जी काही रिक्वेस्ट आहे, म्हणजे नेक्स्ट इंट असेल तर त्याला इंटीजर मध्ये, नेक्स्ट फ्लोट असेल तर त्याला फ्लोट मध्ये, नेक्स्ट लाईन असेल तर पूर्ण लाईन रीड करून, पूर्ण म्हणजे मल्टी लाईन जेवढी मोठी लाईन आहे त्याला पूर्ण रीड करून ती डिस्प्ले करणं. सपोज नेक्स्ट असेल तर फक्त एकच वर्डला रीड करून तो डिस्प्ले करणे, आणि डिपेंड्स ऑन जे काही आहे तो इंटरनली कास्टिंग करतो त्याला. आपल्याला पर्टिक्युलरली कास्ट कर असं सांगायची गरज पडत नाही. तर हे आपल्याला कीबोर्डवरती इनपुट डिस्प्ले करण्याचं काम स्कॅनर क्लास करत असतो. आता त्याची थेअरी व्यवस्थित समजून घ्या, मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. वी कॅन रीड जावा इनपुट फ्रॉम सिस्टीम डॉट इन युझिंग द स्कॅनर क्लास. स्कॅनर इज अ फायनल क्लास. ऑलरेडी मी फायनल हा शब्द सांगितलेला आहे, तर फायनल हे कीवर्डचा काय यूज असतो रे, फायनल केल्यानंतर आपण त्याला मॉडिफाय करू शकतो का, नाही नाही त्याला अपेक्षित आहे प्रणव आणि एक्स प्रतीक. व्हॅल्यू. हा तर हे तुमच्याकडे आता प्रतीक लावायचं येत नाही, प्रणव तू उत्तर द्यायची पटापट. फायनल म्हणजे काय असतं सांग मला. फायनल म्हणजे ते एडिट नाही करता येत, म्हणजे आपल्याला हा परत एकदम इनिशियलाइज फायनल, करता नाही येत. ठीक आहे. तर तुम्हाला हे माहित आहे का नाही, मला माहित नाही. आपलं पुढे झालं ना कॉन्स्टंट इनहेरिटन्स, व्हेरिएबल हा इनहेरिटन्स ही कन्सेप्ट आपली झालेली नाहीये. तर एकदा फायनल क्लास झाल्यानंतर, ठीक आहे, तो जो काही फायनल आहे तर त्याला आपण कॅनॉट बी एक्सटेंडेड, कारण की फायनलला आपण एक्सटेंडच करू शकत नाही ना त्या क्लासला, कारण तो फायनल असतो, ठीक आहे. तसाच आपला जो स्कॅनर क्लास आहे हा कसा आहे, फायनल आहे. त्यानंतर स्कॅनर क्लास इज अ पार्ट ऑफ जावा डॉट युटिल. जावा डॉट आयओ पॅकेज मध्ये तर आहेच आपलं सिस्टीम डॉट इन, त्याच्यासाठी आपल्याला आयओ पॅकेज लावावंच लागणार. पण स्कॅनर क्लास जर आपण युज करत असेल स्पेशली, तर आपल्याला कोणतं पॅकेज इम्पोर्ट करावं लागणार, जावा डॉट युटिल ह्या पॅकेज मध्ये तो येतो, ठीक आहे. आता बघा मी काय सांगते. हा आता स्कॅनर क्लास काय करतो, अ स्कॅनर ब्रेक इट्स इनपुट इन टू टोकन्स. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल 25, ऍज अ युजरने 25 एकत्र टाकणार, पण तो त्याला टोकन्स मध्ये कन्वर्ट करणार, म्हणजे 2 ला सेपरेट करणार आणि 5 ला सेपरेट करणार युजिंग अ डेलिमिटर पॅटर्न. जोपर्यंत त्याला सेपरेटर भेटत नाही, म्हणजे कॉमा एंड लाईन डॉट ऑपरेटर, तोपर्यंत तो काय करणार, त्याला टोकन मध्ये ब्रेक करत राहणार. विच बाय डिफॉल्ट मॅचेस व्हाईट स्पेसेस, ठीक आहे. व्हाइट स्पेसेस पण मॅचेस करत तो काय करणार, त्याला सेपरेट करत राहणार, आणि सेपरेट करत राहिल्यानंतर द रिझल्टिंग टोकन, जे काही टोकन त्याला मिळणार. आता 25 टाकला म्हणजे तो 2 आणि 5 ला काय करणार, टोकन म्हणून कन्सिडर करणार, आणि 2 5 ला तो काय बघणार की रिझल्टिंग टोकन मे दॅन कॅन बी कन्वर्टेड इन टू व्हॅल्यूज. म्हणजे आता खालच्या एक्झाम्पल वरून तुम्हाला छान मॅपिंग होईल. तर हे एक्झाम्पल सांगण्याच्या अगोदर आता तो काय म्हणतोय, द रिझल्टिंग टोकन म्हणजे 25 मे दॅन बी कन्वर्टेड इन टू व्हॅल्यूज ऑफ डिफरंट टाईप्स युझिंग द व्हेरियस नेक्स्ट मेथड. आता त्या नेक्स्ट मेथड म्हणजे कोणत्या, की रिझल्टिंग टोकनला कोणती मेथड त्याने अप्लाय केलेली आहे त्यानुसार त्याला तो काय करणार, कन्वर्ट करणार. आता रिझल्टिंग टोकनला आता तुम्हाला कळतंय, तुम्ही युजर, तुम्ही डेव्हलपर आहात, तुम्हाला लॉजिक कळते की 25 हा शब्द कोणता आहे रे, हा काही कॅरेक्टर आहे का, तो ऍज अ कॅरेक्टर म्हणूनच घेणार. ऍज अ टोकन ते कॅरेक्टर म्हणा, 2 हा ऍज अ कॅरेक्टर म्हणून घेणार, 5 हा ऍज अ कॅरेक्टर म्हणून घेणार. पण रिझल्टिंग टोकन त्याला कशात कन्वर्ट करायचे, इंटीजर मध्ये करायचे. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणती मेथड पास करावं लागणार स्कॅनर साठी, जर तुम्ही इनपुट स्ट्रीम रीडर मध्ये असेल तर तुम्ही कोणती मेथड पास केली असते, त्याला कास्टिंग केलं असतं. कशामध्ये केलं असतं, पार्स इंट मध्ये. पण आता सध्या तुम्ही स्कॅनर मध्ये आहे, तर त्याच्यासाठी आपण कोणती मेथड यूज करणार, नेक्स्ट इंट. आता ही मेथड नेक्स्ट इंट समजण्याआधी, म्हणजे हा प्रोग्राम समजण्याआधी मी तुम्हाला थोड्याशा मेथड दाखवते त्याच्या.
म्हणजे तुम्हाला अजून थोडं छान मॅपिंग होईल. स्कॅनरच्या बेसिक मेथड कोणत्या? हा हे दिसतात मेथड तुम्हाला इथे. नेक्स्ट, आता ही नेक्स्ट ही यस स्कॅनरची मेथड आहे. म्हणजेच कशी मेथड तुम्ही अप्लाय करणार? sc.sc हा काय आहे? स्कॅनरचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, ह्या ऑब्जेक्ट मध्येच तुमचं काय आलं रे? सिस्टीम डॉट इन आलं. कारण तुम्ही लाईन काय लिहिता? स्कॅनर sc इज इक्वल टू न्यू स्कॅनर इन ब्रॅकेट सिस्टम डॉट इन. ठीक आहे, म्हणजे सगळं जे काय आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये आलं. ठीक आहे, मग sc डॉट नेक्स्ट केलं म्हणजे तो काय करणार? ह्या नेक्स्ट मेथडनी काय होणार माहितीये का तुम्हाला? ह्या नेक्स्ट मेथडनी बफर मधला एकच शब्द तो घेणार, जोपर्यंत त्याला व्हाईट स्पेस मिळत नाहीये तोपर्यंत तो त्याला उचलणार. व्हाईट स्पेस मिळाल्यानंतर नेक्स्ट मेथड आहे ना, व्हाईट स्पेस मिळाल्यानंतर तो पुढचं काही कॅरेक्टर काही जे काय असेल ते पुढचं रीड करणार नाही, तो स्टॉप होणार. म्हणजे नेक्स्ट मेथडनी काय होणार? फक्त एकच वर्ड तो रीड करू शकणार आहे, जे काय असेल. म्हणजे आरती असेल, प्रणव असेल, श्रुती असेल, प्रतीक असेल, जे काय असेल ते नेक्स्टनी करणार. नेक्स्ट लाईन, नेक्स्ट लाईननी मात्र तो आरती हॅलो आय एम हॅपी, आय एम हॅपी मधले तो आय पण बघणार, व्हाईट स्पेस लागणार तो पण रीड करणार, ॲम पण हे करणार रीड करणार, परत हॅपी पण रीड करणार. जे काही त्याला लाईन एंड होत नाही तोपर्यंत तो सगळं न्यू लाईनला जास्तपर्यंत तो सगळं स्कॅन करणार. म्हणजे कोणत्या मेथडनी? नेक्स्ट लाईननी. म्हणजे पूर्ण थोडक्यात आपल्याला पूर्ण लाईन स्कॅन करण्याचं, पूर्ण लाईन रीड करण्याचं काम तो करणार. जे आपण त्याच्यात कोणत्या मेथडनी करायचं रे, आठवत असेल तर सांगा. तिकडे प्रणव बफर रीडर आणि इनपुट स्ट्रीम रीडर, ज्यावेळेस आपण इनपुट फंक्शन बघितलं तर तिथं आपण कोणती मेथड युज करायचं प्रणव पूर्ण लाईन रीड करण्यासाठी? हॅलो प्रणव, प्रणव तुला पण आवाज येत नाही का? येतोय मॅम, येतोय. हा मग इथे कोणती मेथड युज करायचं आपण? पार्सिंट. नाही, हे कास्टिंग झालं. मेथड कोणती युज करायचं आपण? रीड लाईन. आठवतंय का तुला? हो मॅम, रेड लाईन. सॉरी, रीड लाईन. तशीच इथं आपण कोणती मेथड युज करतोय? नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन स्कॅनर मधली नेक्स्ट लाईन, बफर रीडर मधली रीड लाईन. रीड कशासाठी वापरतो आपण? फक्त एक वर्ड साठी. आणि स्कॅनर मधलं कोणते मेथड युज करतो? नेक्स्ट मेथड. होते का मॅपिंग आता? यस मॅम, हा आता बघा, नेक्स्ट मेथडने एक वर्ड आपण रीड केला, नेक्स्ट लाईनने आपण पूर्ण लाईन रीड केली. आता हे नेक्स्ट बुलियन, बुलियन ऑलवेज काय रिटर्न करतं? ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यू. जर तुम्हाला काही काही ट्रू ऑर फॉल्स मध्ये रिझल्ट हवा असेल तर तुम्ही नेक्स्ट बुलियन ही मेथड त्याला अप्लाय करणार स्कॅनरला. एससी डॉट नेक्स्ट बुलियन. बाईट मध्ये करायचं असेल तुम्हाला तर नेक्स्ट एससी डॉट नेक्स्ट बाईट. डबल मध्ये आलेला बफर मधला डेटा तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे? सपोज डबल मध्ये, तर नेक्स्ट डबल. आलेला सपोज एंटर अ नंबर, तर तुम्हाला कोणती मेथड युज करणार आहे एंटर अ नंबर साठी? सपोज 25 हे युजरने कीबोर्ड थ्रू एंटर केलं, सिस्टीम डॉट इन ने त्याला बफर्ड केलं की 25, मग स्कॅनरने त्याला रीड केलं आणि स्कॅनर तो, मग तुम्ही काय लॉजिक लावणार? काय बोलणार तिथे तुम्ही? एससी डॉट नेक्स्ट इंट. होते का मॅप? एससी डॉट नेक्स्ट इंट म्हणजे त्याला तुम्ही इंटीजर मध्ये कन्वर्ट केलं. फ्लोटिंग व्हॅल्यू असेल तर नेक्स्ट एससी डॉट नेक्स्ट फोल्ड, डबल असेल तर एससी डॉट नेक्स्ट डबल, लॉंग असेल तर लॉंग, शॉर्ट असेल तर शॉर्ट. बस ह्याच इम्पॉर्टंट मेथड आहे. तर आपण ह्याच्यावरती एक कोड बघूया. प्रत्येक मेथडचं डिस्क्रिप्शन बघा, मी आता ओरली तुम्हाला सांगितले, नंतर तुम्ही वाटलंच तर हे वाचून घ्या. ठीक आहे, आता बघा आपण एक प्रोजेक्ट कोड बघूया. एकदम सिंपल कोड आहे आणि त्याच्यानंतर आपण एक मोठा कोड बघूया. ऑलरेडी तुम्हाला आठवत असेल मी स्टुडंट डेटाबेसचा मागच्याच वेळेस तुम्हाला दाखवलेला आहे कोड. आठवतंय का? एम्प्लॉई डेटाबेसचा दोन्हीनी पण दाखवलेला आहे, स्कॅनरनी पण आणि याने पण. आठवतंय का? आणि त्याचा आउटपुट पण मी तुम्हाला रन करून दाखवलेला आहे. आठवतंय प्रणव? हो मॅम, आठवतंय. हा तर मग आता आपण स्टुडंट स्कॅनरचा, आयडी वगैरे बरोबर. हा सेम आपण स्कॅनरनी पण केलेला आहे आणि आपण ह्यानी पण केलेलं आहे. आता बघा, आता हे जावा डॉट आपल्याला कुठं, जर सपोज तुम्हाला युजर कडून इनपुट घ्यायचा असेल आणि स्कॅनर क्लासने तुम्हाला जर ते डिस्प्ले करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा लॉजिक लावायला लागतं. काय लॉजिक लावतंय तुम्ही? पहिलं गोष्ट म्हणजे स्कॅनर हा क्लास कोणत्या पॅकेज मध्ये येतो? युटिल मध्ये येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एक क्लास तयार केला इनपुट एक्झाम्पल 1, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हे सगळं शिकवलेलं आहे मी. श्रुती तू बघून घेशील. त्याच्यानंतर आपल्याला मेसेज प्रिंट करायचा आहे. मग आपण काय म्हणतोय? एंटर युअर नेम आणि एच. आपण नेम पण विचारतोय आणि एज पण विचारतोय. तर नेम साठी कोणती मेथड लागणार रे? नेम साठी कोणती मेथड लागणार सांगा. का लावले रे इथं एससी डॉट नेक्स्ट? आता काही मॅप होते का एससी डॉट नेक्स्ट म्हटले रे प्रणव? श्रुती का म्हटले सांग मला.
कारण स्ट्रिंग ऍक्सेस करू शकतो ना नेक्स्ट एनी. नाही, नेक्स्ट मेथडने काय होतं, तो स्ट्रिंग आहे त्याला त्याला काही फरक पडत नाही, कारण स्कॅनर आहे, कास्टिंग तो ऑटोमॅटिकली अच्छा करतो. हा पण नेक्स्ट त्याला काय फक्त नावच पाहिजे ना, फक्त श्रुती नावच. हाँ नावच पाहिजे, म्हणून त्यांनी नेक्स्ट नेक्स्टनी काय होतं, फक्त एक एकच वर्ड सिंगल वर्ड आपण. हाँ बरोबर, व्हेरी गुड. आणि आता बघा त्याला नेक्स्ट लाईनला जाय, आता बघा आणि नेक्स्ट इंट का बोललंय एज साठी, कारण एज इंटीजर मध्ये असते ना. व्हेरी गुड, होते का मॅप होते थोडंफार. ठीक आहे बघा, एंटर हो युअर नेम, त्याच्यानंतर आपण टाकलं, त्याच्यानंतर आपण स्कॅनरचा ऑब्जेक्ट तयार करून घेतला, स्कॅनर एस सी इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन, त्यानंतर स्ट्रिंग एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं नेम नावाचं, कारण की आपल्याला नेम विचारलंय ना, कारण की ते काही जे काय नेम येणार ते कशामध्ये स्टोअर होणार, नेम मध्ये, आणि ते कुठून स्कॅनर काय करणार बफर मध्ये येणार, कारण युजर एंटर करणार ना, सपोज श्रुतीने एंटर केलं श्रुती, मग ते एंटर केलं श्रुतीने कीबोर्ड थ्रू एंटर केलं श्रुती, ते कीबोर्ड करून आलेलं नाव कोण उचलणार सिस्टीम डॉट इन, आणि त्याला बफर मध्ये टाकणार कोण टाकणार सिस्टीम डॉट इन, बफर मधून ते आलेलं नाव घेणार, घेतल्यानंतर मग ते रिझल्ट कशामध्ये डिस्प्ले करायचा त्याचं आपल्याला लॉजिक लावायचे, मग त्याला आपल्याला नेक्स्ट मध्ये म्हटलंय, मग आपण काय म्हणतोय एस सी डॉट नेक्स्ट, आणि मग ते आपल्याला आपण ते डिस्प्ले करणार एस सी डॉट नेक्स्ट इंट, म्हणजे आपण ते त्याला डिस्प्ले करणार. मला वाटतं मी आज 7 वाजेपर्यंत क्लास कंटिन्यू करते, बाकीचे रेकॉर्डिंग, कारण की मग त्याचा कसं होईल महत्व राहणार नाही, कारण की मग चला मॅडमने आपल्यासाठी उद्या परत क्लास ठेवलेला आहे, तर मी आज करते कंटिन्यू, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे, पाणी वगैरे प्यायचं कोणाला, हो मॅम एवढं स्कॅनर झाले. हाँ एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, आपण करूया 7 सव्वा 7 पर्यंत कंटिन्यू करूया सेशन, ठीक आहे. चला आता हाँ एकच मिनिट घ्या, आताच ब्रेक घ्या, पाणी प्यायचा, मी 2 मिनिटं आले. हॅलो, एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, 5 मिनिटाचा.
हॅलो, यस मॅम. आले का सगळे? ठीक आहे ठीक आहे, घ्या अजून 2 मिनिटाचा. ठीक आहे, आपण 2 मिनिटं थांबूया अजून. हॅलो, आले सगळे? श्रुती? हो हाँ ठीक आहे, चला आपण कंटिन्यू करूया. हाँ, तर तुम्हाला आता बघा, कोणतं पण असू दे, नेक्स्ट इंट असू दे, नेक्स्ट कॅरेक्टर असू दे, फ्लोट असू दे, डबल असू दे, शॉर्ट असू दे, लॉन्ग असू दे, वॉट एव्हर जे काय आपलं लॉजिक आहे, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इंट मधून आता मी तुम्हाला सगळ्याचं सगळे जे काय आपण डेटा टाइप यूज करणार आहोत, म्हणजेच ह्या सगळ्या कोणाच्या मेथड आहेत, स्कॅनर क्लासच्या मेथड आहेत. तर नेक्स्ट मेथड सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला नेक्स्ट मेथडनी काय होतं, नेक्स्ट इंटनी काय होतं, नेक्स्ट लाईननी काय होतं, नेक्स्ट फ्लोट, नेक्स्ट डबल, नेक्स्ट जे काय आहे, नेक्स्ट इंट, ह्या सगळ्या मेथड तुम्हाला फक्त समजल्या पाहिजे आणि कुठे कसं लॉजिक लावायचं ह्याचं फक्त लक्षात आलं पाहिजे. तर ते आपण बघूया. तर मागच्या वेळेस मी एक एम्प्लॉय डेटाबेस युझिंग अ स्कॅनर क्लासने बघितलेला आहे आणि आपण इथून पुढे आता ॲरे बघणार आहोत. ॲरेचं पण बेसिक फंडा, बेसिक लॉजिक सगळं व्यवस्थित समजून घ्या, कारण की ॲरे, जावा मधला ॲरे आणि सी मधला ॲरे आणि C++ मधला ॲरेचे स्टाईल वेगळे आहे, त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे, त्याची कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे, सेमच आहे पण आपलं लिहिण्याचा एक पद्धत वेगळी आहे, तर ती आज व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, तर मी आज क्लास कंटिन्यू करणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला बोर होऊन देऊ नका, अजून एक तासभर आपण क्लास कंटिन्यू करूया. ठीक आहे, हां. तर आता त्याच्या आधी तर हे स्कॅनरचं समजलं का मला सांगा, पहिले त्याच्या अगोदर आपण पूर्ण एक कोड बघूया स्कॅनरचा. हे दिसतंय तुम्हाला इथं कोड, हा सगळा स्कॅनरचा कोड आहे, ऑलरेडी आपण मागच्या वेळेस आपण हा बघितलेला आहे. तर बघा, एक नॉर्मल कोड आहे, तर इथं तुम्ही यूटिल डॉट स्टारनी पण करू शकता, तो फक्त स्कॅनर पाहावा असेल तर तुम्हाला स्कॅनर हे पण पॅकेज तुम्ही घेऊ शकता, कारण की स्कॅनर हा एक फायनल क्लास आहे, तो आपण एक्सटेंड करू शकत नाही. स्कॅनर थ्रू आपण इनपुट घेऊ शकतो, त्याच्यानंतर स्कॅनर हा फायनल असल्यामुळे एक्सटेंड पण करता येणार नाही आणि स्कॅनर हा युटिल पॅकेज मध्ये येतो आणि हे आपलं मेन पॅकेज आहे. आता हे मेन पॅकेज श्रुतीला थोडंफार कॅप्चर होत असावं की हे मेन पॅकेज आपण स्प्रिंग इनिशियलायझर मधून तयार केलेले, कॉम डॉट एक्झाम्पल डॉट माय जावा आणि हे सगळं माझं आपण टाकलेलं आहे. ठीक आहे, या पॅकेजच्या आतमध्ये हा सिस्टीम पॅकेज आहे, हे आपण तयार केलेलं पॅकेज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक क्लास आहे स्टुडंट स्कॅनर नावाचा, त्याच्यामध्ये मेन फंक्शनच्या आतमध्ये आपण एक स्कॅनर नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, त्याला सिस्टीम डॉट इन पास केलेलं आहे आणि मग जे काय आपलं लॉजिक असेल, एंटर स्टुडंट आयडी, मग आयडी ला आपण काय केलंय, नेक्स्ट इंट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे बघा. आणि स्कॅनर डॉट नेक्स्ट लाईन काय म्हटलंय, कारण आपल्याला पुढच्या लाईनला जायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टुडंट नेम, स्टुडंट नेम साठी आपल्याला पूर्ण नेम बघा, इथं तुम्ही नेक्स्ट पण म्हणू शकत होता, काहीही चुकीचं नाही, तुम्ही इथं नेक्स्ट म्हटले असते तरी पण चाललं असतं, पण कधी कधी नेम काही काही पूर्ण पण टाकतात, त्या सगळे पूर्ण लाईन तो घेणार नेक्स्ट लाईननी. त्याच्यानंतर बघा, आता स्कॅनर डॉट नेक्स्ट डॉट कॅरेक्टर ऍट 0, म्हणजे एका पर्टिक्युलर ह्याच्या मधला एक पर्टिक्युलर इंडेक्स आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्ही कॅरेक्टर ऍट घेऊ शकता. म्हणजे आपल्याला बघा, आता बघ, मेल फिमेल मध्ये मेल आयदर एम किंवा आयदर एफ, मग तो घ्यायचा असेल तर आपल्याला कॅरेक्टर ऍट हे एक आपल्याला हे राहिलं माझं सांगायचं तुम्हाला, तुम्ही हे करू शकता कॅरेक्टर ऍट, म्हणजे ह्याच्यासाठी नेक्स्ट मधला एक पर्टिक्युलर, म्हणजे नेक्स्टनी काय होतं रे, एका वर्ड मधलं एक पर्टिक्युलर हे एक एक सिंगल कॅरेक्टर. ठीक आहे, तर मग तुम्ही कॅरेक्टर ऍट 0 या मेथडने आपण हे घेऊ शकता. ठीक आहे, जेंडर साठी, त्याच्यानंतर एज, एज साठी नेक्स्ट इंट, ऍड्रेस साठी नेक्स्ट लाईन, कारण की पूर्ण ऍड्रेस घ्यायची लाईन आपल्याला, फोन नंबर साठी नेक्स्ट लाईन, फोन नंबर पण भरपूर मोठा असतं त्यासाठी नेक्स्ट लाईन, तर नेक्स्ट लाईन. आणि तुम्हाला कास्टिंगचा काही विचार करायचा नाही, सगळं ऑटोमॅटिकली स्कॅनर क्लास इंटरनली सगळं कास्टिंग करत असतो, कास्टिंग करायची तर कुठेही गरज पडलेली नाही. स्कॅनर साठी नेक्स्ट लाईन, नेक्स्ट लाईन, नेक्स्ट इंट, नेक्स्ट डबल, जे काय आहे आपला असं एक लॉजिक तुम्ही स्कॅनरनी करू शकता. ठीक आहे, जमेल ना आता, जर सांगितलं मनाने करायला तर जमेल ना थोडंफार तरी, एक दोन तरी आयडी नेम आणि जेंडर साठी तरी. हॅलो हॅलो, हे ऑलरेडी हो मी मॅम, जमेल. हे
हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, हे ऑलरेडी मी रन करून दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडासा वेळ घालवत नाही, कारण की आपला खूप सिलेबस पेंडिंग आहे. ठीक आहे, मला महेश सरांनी सांगितले हे आपल्याला आता पटापट कव्हर करायचे, पटापट म्हणजे तुम्ही पण तुमच्या प्लेसमेंटच्या तयारीला लागसान. ठीक आहे, तर हे आता ऑलरेडी मी रन करून दाखवलेलं आहे. तर आता आपण नवीन कन्सेप्ट चालू करतोय अरे. तर आता असाइनमेंट अशी राहील तुमची, स्कॅनरच्या जेवढ्या मेथड तुम्हाला घेता येईल तेवढा कोणता पण एक डेटाबेस बनवा, मनाने एम्प्लॉय डेटाबेस, स्टुडंट डेटाबेस असं म्हणण्यापेक्षा तुमचं ओन डेटाबेस बनवा. तुमचे ओन जे कॅरेक्टर म्हणजे तुम्ही काय बोलू शकता कॉलम्स आहेत, म्हणजे आता श्रुती, श्रुतीचं नाव काय आहे, श्रुतीचा फेवरेट कलर काय आहे, श्रुतीचा आवडता पदार्थ कोणता, श्रुतीचं स्कूल कोणतं, ओल्ड स्कूल कोणतं, न्यू स्कूल कोणतं, तुला ग्रेड काय पडलेली आहे, हे सगळं श्रुती स्वतःचा ओन डेटाबेस बनवू शकतो. पण हे मला सगळ्यांना ऍज अ असाइनमेंट म्हणून देते मी. तुम्हाला काय करायचं, मग प्रणवचं वेगळं असू शकतात फील्ड, प्रतीकच्या असू शकतात, प्रतीकला एक वेगळा रंग आवडू शकतो किंवा प्रतीकला पदार्थ वेगळा असू शकतो किंवा प्रतीक ठरवणार सगळं. हे जे काय मनानी आहे, फक्त हे मला कोणत्या क्लासनी पाहिजे, ऍज अ स्कॅनर क्लासनी पाहिजे. समजली असाइनमेंट सगळ्यांना ही स्कॅनर वरची? शक्यतो ट्राय करा, सगळ्या मेथड आल्या पाहिजे. असाइनमेंट समजली सर्वांना? ठीक आहे, चला तर आता आपण सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट वळतोय. ती कन्सेप्ट म्हणजे थोडस मी तुम्हाला इथं जरा थोडासा टाइम देते तुम्हाला आणि थोडस सांगण्याचा प्रयत्न करते व्यवस्थित. फक्त 2 मिनिटं द्या मला, एकच मिनिट फक्त. आवाज येतोय सर्वांना? श्रुती, प्रणव, मला थोडंसे येते, आज क्लास मध्ये बरेच मुलं कमी आहेत. हॅलो. येस मॅम, येतोय हा आवाज, येतोय. आता हा तर आता मग अशी श्रुतीने इंट्रोडक्शन दिलं की मॅडम मला सीचं बऱ्यापैकी नॉलेज आहे, C++ आहे, पायथनचं आहे. तर ऍरे ही कन्सेप्ट तू नक्कीच ऐकली असेल, तर तुला ऍरे बद्दल काय सांगशील श्रुती तू? काय ऍरे? अरे हे काय? अरे हा ऑब्जेक्ट आहे, अरे हा क्लास आहे. तुझा आवाज ब्रेक होतोय, आवाज आवाज कलेक्शन ऑफ वेरियस. प्रणव, तुझा आवाज तुला क्लिअर येतोय? नाही मॅम, नाही येते नेटवर्क पर्सन. हा, तुझा आवाज क्रॅक होतोय श्रुती, तुझं नेटवर्कचा इश्यू आहे शायद. बघ तू व्यवस्थित, तुझा आवाज क्लिअर नाही येते. हॅलो, हा 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 आता बोल. हा येतोय का? हा आता येतोय, बोल. हा अरे इज द डिफरंट कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टाइप्स. म्हणजे आपण वेरियस म्हणजे सेम डेटा टाइपचे आपण नाही, मला ऐक ना, मला ना ठीक आहे, मी पण तुला ती बुक डेफिनेशनच सांगणार आहे, पण तुला काय समजलं अरे हे काय? अरे हे डेटा स्ट्रक्चर आहे का? अरे हा क्लास आहे का? अरे हा ऑब्जेक्ट आहे का? अरे मुळे आपण ठीक आहे, अरे मुळे आपण काय करू शकतो हे नको सांगू, अरे हे काय सांग. अरे हे डेटा स्ट्रक्चर आहे. हा डेटा स्ट्रक्चर आहे, तर डेटा स्ट्रक्चर का म्हटलंय का आपण ह्याला अरेला? मग हे लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, काय आयडिया आहे त्यातली? लिनियर डेटा स्ट्रक्चर. व्हेरी गुड. अरे हे काय लिनियर डेटा स्ट्रक्चर, आणि डेटा स्ट्रक्चरचं काय काम असतं? का डेटा स्ट्रक्चर हा कन्सेप्ट आलेला आहे? काय करतं डेटा स्ट्रक्चर? का आपण डेटा स्ट्रक्चर बोललोय अरेला? अरे एज अ लिनियर डेटा स्ट्रक्चरचं काम करतं, पण आपण त्याला का बोललो? प्रणव, का बोललोय आपण अरेला डेटा स्ट्रक्चर? काय करतं डेटा स्ट्रक्चर ते सांगा मला शॉर्ट मध्ये. मॅम स्टोरेज साठी यूज होते. ठीक आहे, म्हणजे आपण एका पर्टिक्युलर, एका एकदम स्टँडर्डाइज वे मध्ये किंवा एका पर्टिक्युलर मॅनर मध्ये आपल्याला डेटाला जर स्टोअर करायचं असेल त्यासाठी आपण डेटा स्ट्रक्चर ही कन्सेप्ट यूज करतो, बरोबर आहे? तर डेटा स्ट्रक्चर तच ॲरे आहे. तर ॲरे आता सांगितल्याप्रमाणे श्रुती काय काय सांगितलंय की डेटा ॲरे ॲज अ डेटा स्ट्रक्चर म्हणून काम करतं, आणि ॲरे काय करतो, एका सिमिलर डेटा टाईप म्हणजे सिमिलर इलिमेंटचा, सिमिलर कलेक्शन, सिमिलर डेटा टाईपचं कलेक्शन काय करतो, एका सिंगल व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवतो, बरोबर? एका सिंगल व्हेरिएबल मध्ये, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आता मी बोलले ॲरे ए आर आर नावाचं एक व्हेरिएबल घेतलेलं आहे, आणि त्या ए आर आर व्हेरिएबल मध्ये ॲरे लावण्यासाठी आपण 2 ब्रॅकेट लावतो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. तर सी मध्ये कसं ॲरे डिक्लेअर करतो ते सांगा मला पहिलं, मग मी पुढे कंटिन्यू करते स्टेटमेंट माझं. सी मध्ये कसं करतो, सपोज आता फॉर एक्झाम्पल मी इथं काहीतरी लिहिते, ठीक आहे, तर मला सांगा हे सी मध्ये करेक्ट वे आहे का? तुम्हाला दिसते सगळ्यांनी इथे स्क्रीन माझी? सपोज मी इथं बोलले ॲरे
ब्रॅकेट टाकलं, त्या ब्रॅकेट मध्ये 5 साईज टाकली आणि मी सेमी कॉलन टाकलं. इट इज अ गुड ऑफ इन सी, गुड वे ऑफ डिक्लेअरिंग इन सी. राईट सिंटॅक्स, रॉंग सिंटॅक्स, काही आयडिया आहे का? सी मध्ये आपण अरे कसं डिक्लेअर करतो? हॅलो प्रणव, श्रुती, मला कन्फर्मेशन द्या, बाकीची मुलं कोणीच नाही आज. मला तुम्ही तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार नाही तुम्हाला समजते नाही समजते, कारण हे खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. अरे आपल्याला डीप मध्ये व्यवस्थित, कारण की वन डायमेन्शनल अरे आपण ऍक्सेस कसा करणार, काय चुकीचं असू शकतं, काय बरोबर असू शकतं, टू डायमेन्शनल अरे आपण कसं ऍक्सेस करणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. मला सांगा सी मध्ये अरे डिक्लेअर असंच करतात ना? हो हा, मॅम, हो सी मध्ये असं अरे मी असं कन्सिडर करते हा, तुम्हाला सी चं बऱ्यापैकी नॉलेज आहे. नसेल नॉलेज तर तुम्हाला तसं क्लिअर सांगा, मग मी माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला आहे नॉलेज का नाहीये. तर मॅडम तुम्ही सांगा, आम्हाला नाही समजले हे काय तुम्ही आहे केलंय ते. मॅम, आहे नॉलेज हा श्रुती आहे तुला, आहे बऱ्यापैकी. हा सपोज जर मी आता बऱ्यापैकी आहे ठीक आहे, मी अरे इथं जर ब्लँक टाकलं तर हा गुड वे आहे का अरे डिक्लेअर करण्याचा? सी मध्ये हा, हो कारण मॅम की आहे. जावा मध्ये, जावा मध्ये अरे आपण असं डिक्लेअर करत नाही, जावा मध्ये रॉंग. इथे मी एक छान मस्त एक लाईन टाकते आणि हे एरर असं म्हणून टाकू शकते मी जावा मध्ये. दिस इज नॉट अ वे ऑफ डिक्लेअरिंग सिंटॅक्स इन जावा. ठीक आहे, इंटीजर ए आर आर इन ब्रॅकेट सेमिकॉलन हा जावाचा सिंटॅक्स नाहीये. जावा मध्ये कंपल्सरी न्यू ऑपरेटर लागतं आणि न्यू ऑपरेटरनी तुम्हाला कळतं, ज्या वेळेस न्यू ऑपरेटर लागतं म्हणजेच ती कन्सेप्ट काय बोलू शकता रे तुम्ही, म्हणजेच तुमचं अरे ऍज अ ऑब्जेक्ट पण काम ऑब्जेक्ट करतं, ऍज अ ऑब्जेक्ट, बिकॉज ऑफ अवर जावा प्रोग्रामिंग लँग्वेज इज प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, आणि जावा मध्ये अरे डिक्लेअर करण्याचा हाच तरीका आहे. तर तरीके कोणते कोणते आहेत हे सगळे तरीके मी तुम्हाला सांगणार आहे की या पद्धतीत कोणतं रॉंग, कोणतं चुकीचं, कोणतं बरोबर, हे खूप छान इंटरॅक्टिव्ह तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी स्क्रीनशॉट पण टाकलेले आहेत. तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते, पण हा सी मध्ये तरीका बरोबर आहे. ठीक आहे, सी मध्ये आपण करायचं तर आता हा सी मध्ये, हॅलो, हा जो तरीका आहे तर हा तरीकाला सी मध्ये काय म्हणतात माहितीये का तुम्हाला? स्टॅटिक मेमरी अलोकेशन. स्टॅटिक मेमरी अलोकेशन म्हणजे तुम्हाला अगोदरच समजतं आणि ज्या वेळेस तुम्ही न्यू ऑपरेटर लावता त्याला काय कोणतं अलोकेशन बोलू शकता रे तुम्ही? डायनामिक मेमरी डायनामिक अलोकेशन. डायनामिक म्हणजे रन टाइमला ठरतं त्याला किती मेमरी हे करायची, ते रन टाइमला ठरतं. पण सी मध्ये स्टॅटिक मेमरी अलोकेशन असतं बघ, ते तुम्हाला कंपाईल टाइमला समजतं. ठीक आहे, पण आता अरे मध्ये, आता हा झाला सीचं, तर आपल्याला सीचं काही संबंध नाही, आपल्याला शिकायचं आहे जावा मध्ये, जावा मध्ये डिक्लेअर करण्याचा वे कसा. तर त्याच्या डिक्लेअर करण्याचा वे समजण्या अगोदर आपण थोडंसं थेरॉटिकली क्लिअर करूया, मग आपल्याला भरपूर प्रकारचे सिंटॅक्स, भरपूर प्रकारचे एक्झाम्पल शिकायची. ठीक आहे, तर आता हे जे आउटलाईन दिलेले आहेत त्या आउटलाईन तुम्हाला व्यवस्थित बघायच्यात की आता हे नल काय असतं, ब्लँक व्हेरिएबल काय असतं. तर गार्बेज कन्सेप्ट ही जावामध्ये, कचरा हा प्रकार नाहीच आहे, ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन जावा करतो. तर मला सांगा फक्त, मी एक विचारतीये, मला फक्त येस ऑर नो माहित आहे का नाही सांगा. ज्या वेळेस मला सांगा, ज्या वेळेस आपलं लोकल व्हेरिएबल असतं, ऑलरेडी प्रणव तुला ही कन्सेप्ट क्लिअर आहे, तर लोकल व्हेरिएबल बाय डिफॉल्ट ब्लँक असतं का नल असतं रे? व्हेरी गुड, व्हेरी 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 गुड. ठीक आहे, मला हेच अपेक्षित आन्सर होतं. लोकल व्हेरिएबल हे कसं असतं? बाय डिफॉल्ट ब्लँक असतं. ठीक आहे, पण अरेला, अरेला आपण न्यू ऑपरेटरनी करतो. कशाने करतो? न्यू ऑपरेटरने. म्हणजे हे कोणाचा कोणत्या टाईपचं व्हेरिएबल झालं रे प्रणव? तुला मी विचारते प्रश्न, क्वेश्चन. हा मी अरेला ऍज अ, हा प्रश्न असा आहे माझा, मी अरेचा सिंटॅक्स जो लिहिणार आहे तो न्यू ऑपरेटरने मी तयार करते, म्हणजे तो कोणाशी संबंधित गेला रे? ऑब्जेक्टशी. आणि ऑब्जेक्टच्या व्हेरिएबलला आपण काय बोलतो? ऑब्जेक्टच्या व्हेरिएबलला काय बोलतो प्रणव? आपण विसरला का प्रणव? ऑब्जेक्टच्या व्हेरिएबलला आपण इन्स्टन्स व्हेरिएबल बोलतो. इन्स्टन्स, इन्स्टन्स. हा, आणि इन्स्टन्स व्हेरिएबल हे कधीच ब्लँक नसतं. ते कसं असतं? बाय डिफॉल्ट आयदर ते झिरो असतं किंवा आयदर ते नल असतं. ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे, ही लक्षात ठेवायची. श्रुती तू पण, जे लोकल व्हेरिएबल असतं त्यांनी बरोबर सांगितलं, ते कसं असतं? ब्लँक असतं. म्हणजे आता हे मी का बोलते, कारण पुढे मी तुम्हाला प्रोग्राम दाखवणार आहे भरपूर, तर प्रोग्राम मधल्या एरर शोधायच्यात आपल्याला,
त्याचं आउटपुट काय येईल ते शोधायचे, फाइंड करायचे आपल्याला अरे मधलं. हे सगळं बेसिक आहे. जे काही मी आता तासभर बडबड करणार आहे हे सगळं मीनिंगफुल आहे आणि महत्वाचं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता बघा, जो काही आपण न्यू ऑपरेटरनी जो काही आपण सिंटॅक्स लिहितो तो तो ऑब्जेक्टशी रिलेटेड असतो आणि ऑब्जेक्ट हे इन्स्टन्स व्हेरिएबल असतं. का तुम्हाला सग आता मी प्रणवना चांगलंच आयडिया आहे की मी सगळ्या प्रकारचे व्हेरिएबल त्याच्यावरती आपण पूर्ण 3 तास घालवलेले आहे. की आपलं कोणते कोणते व्हेरिएबल असतात रे, इन्स्टन्स व्हेरिएबल असतं, फायनल व्हेरिएबल असतं, स्टॅटिक व्हेरिएबल असतं. स्टॅटिक व्हेरिएबल स्टॅटिक कोण कोणाचं व्हेरिएबल असतं प्रणव? स्टॅटिक व्हेरिएबल हे क्लासचं व्हेरिएबल असतं, बरोबर आहे? तो क्लास इन्स्ट क्लास हां हो इन्स्टन्स व्हेरिएबल असतं, क्लास व्हेरिएबल असतं, फायनल व्हेरिएबल असतं, पॅरामेटराइज व्हेरिएबल असतं, लोकल व्हेरिएबल असतं, असे लोकल सगळे भरपूर व्हेरिएबलचे टाईप असतात. फायनल इंस्टन्स हां, तर एक लक्षात ठेवायचं, अरे हा ऑब्जेक्टनी बनतो म्हणजे अरे हा इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. मग अरे आयदर 0 असतो किंवा अरे आयदर नल असतो, अरे कधीही ब्लँक नसतो. कारण की ब्लँकला जर ऍक्सेस करायचं म्हटल्यावरती आपल्याला येणार एरर, ठीक आहे? पण नलला जर आपल्याला ऍक्सेस करायचं, नलला पण आपण ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय होणार, ऑकर होणार एक्सेप्शन. आणि एक्सेप्शन कोणतं असणार आहे? नल पॉइंटर एक्सेप्शन. ठीक आहे, आपण बघूया पुढे कोडिंग मध्ये आपण कशा पद्धतीने हे करतो. अजून सुरुवात पण केलेली नाही मी, फक्त तुम्हाला आउटलाईन सांगतेय की नल व्हॅल्यू काय असते. अरे इन जावा क्रिएटिंग अरे अँड डिफॉल्ट व्हॅल्यू, ऍक्सेसिंग अरे एलिमेंट, अरे इनिशियलायझेशन आणि प्रिंटिंग अरे. आता हे आपल्याला सगळं बेसिक बेसिक व्यवस्थित डीप मध्ये बघायचंय, ठीक आहे? तर आता बघा, ठीक आहे, मी हे ऍज अ मला फक्त मी टाकले, पण जे महत्वाचं आहे ते मी तुम्ही स्टार्ट करते. आता आता अन अरे इन जावा इज अ डेटा स्ट्रक्चर. अरे हे पहिलं काय आहे? एक डेटा स्ट्रक्चर आहे सगळ्यात महत्वाचं, दॅट अलोज यू टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यू ऑफ द सेम टाइप. हा पण एक मिनिंगफुल शब्द आहे. मग तो कॅरेक्टरचा अरे असू शकतो का सांगा, स्ट्रिंगचा अरे असू शकतो का, फ्लोटचा अरे असू शकतो का, इंटीजरचा अरे असू शकतो का सांगा पहिली गोष्ट. म्हणजे येस हॅलो ऑब्विसली असू शकतो, पण जे काही अरे मध्ये स्टोअर असणार आहे ते कसे असणार आहे? सगळे एकाच टाईपचे असणार आहे, सगळे कसे असणार आहे? एकाच टाईपचे. आयदर ते इंटीजरचे असतील, आयदर ते फ्लोटचे असतील, आयदर आयदर ते कशाचे असतील, आयदर ते कॅरेक्टरचे असतील, आयदर ते स्ट्रिंगचे असतील, पण ते सगळे. मग मला सांगा मल्टी, ठीक आहे आता पुढे पुढे आलेलं आहे वेक्टर, आलेलं आहे मल्टी टाईपचे, पण सगळे मिक्स व्हेरिएबल्स आले, पुढे खूप ऍडव्हान्स होत गेलेले आहे. पण सध्या आपण अॅरेचेस कन्सेप्ट बघूया. पण ते असणार कसे असणार आहे? एकाच. आणि व्हॅल्यूज ऑफ द सेम टाईप इन अ सिंगल व्हेरिएबल, एकाच व्हेरिएबलला. आता त्या व्हेरिएबलला आपण रेफरन्स व्हेरिएबल बोलू शकतो. कधी ऐकला हा शब्द रेफरन्स व्हेरिएबल? हा, मग रेफरन्स व्हेरिएबल इंटरनली सी मध्ये जर आपण मी जर सी लँग्वेज थोड्या वेळासाठी जावाला बाजूला ठेवूया, मी आले सी मध्ये, सी मध्ये रेफरन्स व्हेरिएबलला काय म्हणतात रे? इंटरनली काय बोलतो आपण रेफरन्स व्हेरिएबल? म्हणजे सी मध्ये पॉइंटर. कळते का? सी मधला पॉइंटर, जावा मधलं रेफरन्स व्हेरिएबल, दोघंही सेम आहे. हा हे खूप महत्वाचं आहे, इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे. सी मधलं जर पॉइंटर असेल तर जावा मधलं रेफरन्स व्हेरिएबल. मग आता मी सिंटॅक्स असा लिहिते, आता मी थोडस खाली येते. हा, ही डेफिनेशन कळली तुम्हाला? अन अरे इन जावा इज अ डेटा स्ट्रक्चर दॅट अलोज यू टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यू ऑफ द सेम टाईप इन अ सिंगल व्हेरिएबल. इच व्हॅल्यू इन द अरे इज कॉल्ड इलिमेंट. त्या एका पर्टिक्युलर ह्याला काय म्हणतात, व्हॅल्यूला आपण इलिमेंट म्हणून बोलू शकतो. आणि इच इलिमेंट इज ऍक्सेस युझिंग अन इंडेक्स. हे खूप महत्वाचं आहे. मला सांगा अरेची इंडेक्स ऑलवेज कोणत्या नंबर पासून स्टार्ट होते रे? 0 पासून ऑलवेज. हा, हे खूप महत्वाचे आहे, व्हेरी गुड. तुम्हाला सगळ्या ह्या कन्सेप्ट माहित आहे. अॅरेची इंडेक्स कधीच बाय डिफॉल्ट ही 0 पासूनच स्टार्ट होते, ठीक आहे? आणि अॅरेला जर आपल्याला ऍक्सेस करायचा असेल तर आपण कशाचा युज करतो? इंडेक्सचा. म्हणजे सपोज अरे ऑफ 0, आता अरे ऑफ 0 म्हणजे ARR हा काय झाला? रेफरन्स व्हेरिएबल, तो गेला एका 0 इंडेक्स कडे. आता हे मी तुम्हाला खूप डीप मध्ये व्यवस्थित सिंटॅटिकली सांगते, ठीक आहे? आता हे झालं ओरली. ओरली आता आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय, ठीक आहे? आता हे परत टाकलंय मी की कलेक्शन ऑफ व्हेरिएबल ऑफ द सेम डेटा टाईप अँड अरे इज अन जावा एन ऑब्जेक्ट, अरे व्हेरिएबल रेफरन्स अ ग्रुप ऑफ डेटा, द साईज ऑफ अरे आर अ फिक्स. हा, हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. अरेची साईज ही कशी असते? फिक्स असते. वन्स क्रिएटेड आपण म्हणजे त्याला थोडस अजून प्रोफेशनल लँग्वेज मध्ये सांगायचं तर अरेची साईज ही कशी असते? इम्युटेबल आणि म्युटेबल. हा शब्द कधी ऐकलाय का? म्हणजे मला त्या लँग्वेज मध्ये सांगायला, नसं ऐकलं तर मग मी फिक्सच बोलते. कधी ऐकलंय? कारण आपल्याला पुढचा ऑब्जेक्ट बघायचा स्ट्रिंग अरे संपल्यानंतर. इम्युटेबल म्हणजे काय रे? कधीही चेंज न होणारा.
कधीही आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. आणि म्युटेबल म्हणजे कधी पण चेंज करू शकतो, त्याला व्हेरिएबल बोलतात. आणि फिक्स म्हणजे कसा, इम्युटेबल, त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. एकदा ॲरेचा, मग ॲरेमध्ये ड्रॉबॅक काय असू शकतो रे? एकदा सपोज मला आता 100ची मी साईज बनवली, पण त्याच्यात 5 इलिमेंट मी टाकली. सपोज इंटीजरचा एक ॲरे बनवला, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मी 5 व्हॅल्यू स्टोअर केल्या, पण ॲरेची साईज दिली मी 1000, मग बाकीचे गेलं का व्हायला सगळं? हा ॲरेचा काय आहे, ड्रॉबॅक आहे, ठीक आहे. मग हा ॲरेचा ड्रॉबॅक अवॉइड करण्यासाठी पुढे आपलं वेक्टर आलेलं आहे, ते आपल्याला कलेक्शन मध्ये बघायचे. वेक्टर हे पण एक काय आहे, हा पण एक ऑब्जेक्ट आहे, हा पण एक डेटा स्ट्रक्चर आहे, पुढे आपल्याला बघायचे. पण आता सध्या ॲरे पुरतच बघाया. ॲरे हा फिक्स आहे, ॲरे हा सिमिलर डेटा टाईप फक्त होल्ड करतो. त्याच्यानंतर ॲरेला जर आपल्याला ऍक्सेस करायचा असेल तर ॲरेला आपण इंडेक्स थ्रू ऍक्सेस करू शकतो. ॲरेचा सिंटॅक्स लिहिण्याचा तरीका वगैरे पूर्ण न्यू ऑपरेटर, न्यू ऑपरेटरच वापरून आपण ॲरेला सिंटॅक्स करू शकतो. विदाउट न्यू ऑपरेटर पण करू शकतो. ते कसं करते ते पण मी तुम्हाला सांगते. हा थोडस मी अजून खाली येते. आता आपण सिंटॅक्स पासून स्टार्ट करूया. अजून पण मी सुरुवात केलेली नाही. आता हे तुम्हाला कन्फ्युजन होईल, हे पण सिंटॅक्स तुम्ही नंतर मी तुम्हाला देते, हे पण तुम्हाला कन्फ्युजन होईल. मला सांगायचंय आता इथून सांगायला मी सुरुवात करते. आता आता बघा मी काय टाईप हाताने लिहिते. हा आता मी काय करते, इंटीजर ARR. आता मी इंटीजरच्या अगोदर 2 ब्रॅकेट टाकू शकते, असं पण चालतं, ठीक आहे. आता ARR च्या पुढे मी ब्रॅकेट नाही टाकलं तरी पण चालेल, किंवा टाकलं तर सेकंड वे पण मी तुम्हाला सांगते. इज इक्वल टू न्यू इंट. न्यू इंट म्हणणार का न्यू ऍरे बोलणार सांगा? कधी ऐकलंय? ओके, न्यू इंट. आणि त्या न्यू इंटला मी सपोज जर ब्लँक टाकलं तर मी आता हा एक तरीका, तर मला वाटतं मी टाइप करण्यापेक्षा मी हे सगळं याचं घेतलेलं आहे, म्हणजे तिथं मला जास्त तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल. 2 मिनिटं थांबा फक्त. हा आता इथं दिसतंय तुम्हाला, सॉरी हे 2 डायमेन्शनल मध्ये गेलं, आपल्याला 1 डायमेन्शनलच बघायचं आता सध्या. मी नाही टाकलं का ते, ठीक आहे, नाही टाकलेलं मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, आपण इथं घेऊया, ठीक आहे. हा आता मी काय करते बघा, इंटीजर ब्रॅकेट टाकले 2, हा एक तरीका. त्याच्यानंतर मी बोलते ARR, ठीक आहे. आता ह्या ARR ला मला ब्रॅकेट टाकायची परत गरज नाही, मग मी काय बोलणार आहे, इज इक्वल टू न्यू. कारण मी न्यू ऑपरेटरनी मी ॲरेला डिक्लेअर करते. आता न्यू इंट म्हणल्यानंतर मी आता इथं ब्रॅकेट मध्ये सपोज टाकले 5, ठीक आहे. हा एक झाला आपला तरीका. सेकंड काय बोलते मी, इंटीजर ARR परत ब्रॅकेट टाकते इज इक्वल टू न्यू इंट ब्रॅकेट मध्ये टाकते 5, ठीक आहे. हा एक तरीका झाला. त्याच्यानंतर मग मी अजून एक तरीका कोणता टाकणार, इंटीजर ARR, मग तुम्ही पुन्हा पुढं ब्रॅकेट टाकलं तरी चालेल, न्यू, ठीक आहे, इंट, किंवा तुम्ही त्याला इथं करली ब्रेस मध्ये 5, सपोज डिपेंड्स ऑन तुम्ही 1 2 3 4 5 आणि तुम्ही असं टाकलं आणि हे केलं, तर हा पण एक तरीका आहे. तर ॲरे डिक्लेअर करताना बघा आपल्याला काय करायचे, आयदर आपण त्याला साईज द्या. मग आता मला सांगा, आणि आता इथं इथं तुम्हाला दिसतंय ARR. आता बघा ARR हा काय आहे, रेफरन्स व्हेरिएबल आहे, हा रेफरन्स करतो ह्या ॲरेला. आता बघा इथं दिसतंय तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये की ARR नावाचा हा रेफरन्स व्हेरिएबल, म्हणजे हे काय, पॉइंटर व्हेरिएबल आहे. जावा मध्ये हा पॉइंटर ही कन्सेप्ट नाही, पण इंटरनली रेफरन्स व्हेरिएबल हे पॉइंटरलाच पॉइंट करतं. म्हणजे तुम्हाला अजून डीप मध्ये सांगण्यासाठी मी सांगते. आता ARR हे काय, रेफरन्स व्हेरिएबल आहे. जर तुम्ही फक्त एवढं म्हणले, इंटीजर डबल ब्रॅकेट ARR आणि सेमिकॉलन, किंवा तुम्ही बोलले इंटीजर ARR ब्रॅकेट मध्ये टाकलं 5, ठीक आहे, आणि सेमिकॉलन, म्हणजे तुम्ही ॲरे बनवलाय का सांगा मला, ह्या 2 सिंटॅक्सनी हा ॲरे बनलाय का? हो मॅम, सी लँग्वेज मध्ये बनला. नाही, जावा मध्ये. आता सी सोडून द्या, हा जावा मध्ये बनलाय का? नाही, जावा मध्ये फक्त एवढा डब्बा बनलाय, फक्त एवढा डब्बा. ॲरे बनलाय का? नाही, ॲरे बनलेला नाही. बर, आता मग मी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते. मी जर असं बोलले तर इंटीजर ARR, ठीक आहे, इथं ब्रॅकेट टाकलं, इथं सेमी कॉलन टाकलं, नंतर मी परत बोलते ARR इज इक्वल टू न्यू इंट
ठीक आहे, इन ब्रॅकेट 5 आणि सेमिकॉलन. मग हा तरीका बरोबर आहे का सांगा मला, तुम्ही तुमचं मॅपिंग करून सांगा. येस, म्हणजे हा एक आपला सिंटॅक्स बरोबर आहे, पण हे दोन सिंटॅक्स बरोबर आहे का? नाही. यांनी फक्त तुम्ही रेफरन्स व्हेरिएबल बनवलेलं आहे. यांनी काय फक्त बनवलेलं आहे? रेफरन्स व्हेरिएबल जे कोणत्याही अरेला पॉइंट करत नाही, फक्त एक रेफरन्स व्हेरिएबल बनलेलं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही न्यू हे ऑपरेटर टाकसान, त्यावेळेस तुमचा काय बनणार आहे? एक ऑब्जेक्ट बनणार आहे. आणि त्या ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही ए आर आर नावाचा एक तुम्ही अरे डिक्लेअर केलेला आहे, ज्याला ए आर आर हा ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून पॉइंट करतोय. आता बघा, इथं सांगते मी आता, एक मिनिट. हा हे बघा, इथं तुम्हाला इथं दिसतंय इंटीजर नंबर्स इज इक्वल टू न्यू इंट 5. आयदर तुम्ही 5 टाका किंवा असे ब्रॅकेट मध्ये 0 0, कारण की हे सगळे इनिशियली कसे असतात? 0, कारण की अरे हा कोणाचा आहे? ऑब्जेक्टचा पार्ट आहे. आणि ऑब्जेक्टचा पार्ट म्हणजेच तो इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. आणि इन्स्टन्स व्हेरिएबल कधीही ब्लँक नसतं, ते बाय डिफॉल्ट कोणती व्हॅल्यू घेतं रे? बाय डिफॉल्ट ती 0 व्हॅल्यू. जर तुम्ही त्याला व्हॅल्यू नाही पास केली तर बाय डिफॉल्ट ती 0 व्हॅल्यू घेतं. ठीक आहे, तर मग नंबर ऑफ 0, नंबर हे काय रे? रेफरन्स व्हेरिएबल आहे. नंबर ऑफ 0, 0 म्हणजे कोणता? हा इंडेक्स. आता आता 5 आहे ना, मग 0 1 2 3 4, ठीक आहे. आता किती घेत? इथं 5 आलेत, पण टाकताना आपण इंडेक्सिंग कशापासून बोलणार आहे? आपण 0 पासून. मग नंबर ऑफ 2 म्हणजे कोणता व्हॅल्यू आली? ही सध्या त्याच्यात व्हॅल्यू नाहीये म्हणून 0 0 कन्सिडर केली, पण इंडेक्सिंग मोजताना आपण 0 पासून करताना, पण व्हॅल्यू काउंट करताना म्हणजे त्याची लेंथ किती झाली रे? लेंथ. आता ह्या शब्दाकडे मी येते. तर आता हे समजलं तुम्हाला? इंटीजर तुम्ही असं ब्रॅकेट टाका किंवा नंबरच्या पुढे ब्रॅकेट चालू टाका, ती तुमची स्टाईल असू शकते, ती तुमची चॉईस असू शकते, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कसं पण टाका, हे बघा की तुम्ही असं टाका किंवा तुम्ही अगोदर टाका किंवा ह्या अरे नेमला पुढे टाका, काही फरक पडत नाही. इंटीजर नंबर इज इक्वल टू न्यू इंट असं टाका, किंवा इंटीजर नंबर इन दोन स्क्वेअर ब्रॅकेट इज इक्वल टू न्यू इंट आणि जेवण टाका, किंवा किंवा इंटीजर ब्रॅकेट नंबर इज इक्वल टू न्यू इंट आणि हा 5 न टाकता डायरेक्टली हे टाका, तरी पण काही प्रॉब्लेम नाही, कारण की त्याला फक्त आपल्याला साईज द्यावी लागते, कंपल्सरी त्याला आपल्याला साईज सांगावी लागते. तर मी तुम्हाला पुढे अजून भरपूर छान एक्झाम्पल घेणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला ती व्यवस्थित समजून जाईल की नक्की हा एरर काय येते. ठीक आहे, हा आता मी आपण येऊया एका गोष्टीकडं. तर ह्याच्यामध्ये लेंथ नावाचं एक व्हेरिएबल असतं इंटरनली. ठीक आहे, लेंथ नावाचं व्हेरिएबल काय सांगतं? की तुमच्या अरेची साईज किती आहे. तर ती साईज ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला जो काही रेफरन्स व्हेरिएबल आहे त्याला डॉट ऑपरेटरनी लेंथ ह्या कीवर्डनी तुम्ही ऍक्सेस करू शकता. जर तुम्ही आता इथं बोलला की अरे ऑफ 0, अरे ऑफ 0 ला म्हणजे कोणता रे? अरे हा अरेचा रेफरन्स व्हेरिएबल हा रेफरन्स करतोय ह्या अरेला, कारण ह्याच्यासाठी तुम्ही पूर्ण एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं स्टेटमेंट आहे? इंटीजर अरे स्क्वेअर ब्रॅकेट इज इक्वल टू न्यू इंट इंटीजर ए आर आर सॉरी इंटीजर ए आर आर इन ब्रॅकेट इज इक्वल टू न्यू इंट 5. तर मग तुम्हाला लक्षात आलं की अरे हा जो ए आर आर आहे हा एक रेफरन्स व्हेरिएबल आहे आणि हा एक अरेला पॉइंट करतोय ज्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहे रे? 5 व्हॅल्यू आहे. आणि त्या आपण त्याची लेंथ जर आपल्याला फाइंड करायची असेल तर तुम्ही काय बोलणार? ए आर आर डॉट लेंथ. या जर सिंटॅक्सने तुम्ही असं टाकलं तर तुम्हाला काय रिटर्न होणार रे? की याची लेंथ किती आहे? 5 आहे. तर हा आता जर तुम्हाला एका पर्टिक्युलर आता हे बघा ह्या अरेला कोण पॉइंट करते ह्याच्याकडे जाण्या अगोदर, आता सध्या हे एवढं समजलं का सांगा मला? एक इनिशियल सिंटॅक्स फक्त हा आपल्याला जायचं आहे. आपल्या पुढे आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आणि कन्सेप्ट आहे, ते आपल्याला वन बाय वन बघू. आता आपण एक कन्सेप्ट बघितली यातली, हा सिंटॅक्स समजला का सांगा? तुम्हाला डोळे झाकून विचारल्यानंतर सांगता येईल सगळ्यांना सिंटॅक्स हा. ठीक आहे, आता हे सिंटॅक्सचे 3 प्रकार मी तुम्हाला इथं दाखवले. बघा हा एक तरीका बरोबर आहे, पण हा जर नुसता हा हा इंटीजर अरे आणि ए आर आर हा टाकला का तुम्ही फक्त काय बनवताय? रेफरन्स व्हेरिएबल बनवताय, तुम्ही अरे बनवत नाहीये, म्हणजे हे चुकीचं आहे. आता तुम्ही इंटीजर अरे 5 टाकलं हे पण चुकीचं आहे. हा सी लँग्वेज मध्ये बरोबर आहे पण जावा मध्ये चुकीचं आहे. इंटीजर ए आर आर विथ ब्लँक हे पण चुकीचं आहे, पण ह्याला जर पुढे कंटिन्यू तुम्ही केलं ए आर आर इज इक्वल टू न्यू इंट 5 तर हा तरीका बरोबर आहे. हा पण तरीका बरोबर आहे, हा पण तरीका बरोबर आहे, हा पण तरीका बरोबर आहे. हा आहे सिंटॅक्स लिहिण्याची पद्धत. हा आता आपण पुढे येऊया हळूहळू म्हणजे तुमच्या अजून व्यवस्थित लक्षात येईल. आता बघा मी एक्झाम्पल कडे येते. हा आता इथं काय केलेलं ह्या प्रोग्राम मध्ये एरर काय सांगणार आहे मला?
एक क्लास घेतलेला आहे पब्लिक क्लास अॅरे एक्झाम्पलचा, स्टॅटिक वर्ड मेन घेतलेला आहे आणि इंटीजर अॅरे, आणि अॅरे 0 इज इक्वल टू 25, अॅरे 1 इज इक्वल टू 50. ह्याच्यामध्ये काय एरर आहे श्रुती सांग तू? अॅरेचा सिंटॅक्स चुकलाय. येस, अॅरेचा सिंटॅक्स चुकलाय. म्हणजे अॅरेचं तू फक्त काय बनवलंय ग, इंटरनल. समजा आपल्याला इथे टाकायचं म्हणलं, फक्त तू काय म्हणतीये ए आर आर आर, आणि इथं कन्सिडर करा इथं माझा बॉक्स आहे, हा बॉक्स आहे, ह्याला बॉक्स समजा. म्हणजे हा बॉक्स काय करतोय, याला पॉइंट कोणालाच करत नाहीये, हा फक्त एक नाहीये रेफरन्स व्हेरिएबल बनलेला आहे. ह्याच्याकडे अॅरेस नाहीये ना, हा फक्त एक रेफरन्स व्हेरिएबल बनलाय, असा रेफरन्स व्हेरिएबल जो कोणालाच रेफरन्स करत नाहीये. मग तू कसं काय म्हणू शकती ए आर आर ऑफ 0 इज इक्वल टू 25, असाइन करू शकती का? नाही. नाही करू शकत. व्हेरी गुड. आता आपण खालच्या एक्झाम्पल कडे येऊया. खालचं एक्झाम्पल बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा. बरोबर आहे. हा, खालचं एक्झाम्पल बरोबर आहे. वरचं जर नुसतं सिंटॅक्स टाकला असता तर चुकीचं होतं, पण खालचं एक्झाम्पल काय आहे आपलं बरोबर आहे. तिथं काय म्हणताय तुम्ही, ए आर 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 इज इक्वल टू न्यू इंट 3. मग तुम्ही म्हणू शकता ए आर आर 0 इज इक्वल टू 10, ए आर आर 1 इज इक्वल टू 20, ए आर आर 2 इज इक्वल टू 30. हे झालं तुमचं सेकंड. आता आपल्याला स्कॅनरने, आता स्कॅनर मगाशी बघितलं का नाही, स्कॅनरने आपण अॅरेला. आता हे एक्झाम्पल कोण एक्सप्लेन करतं सांगा मला, कोण करतं, प्रणव किंवा श्रुती, दोघांपैकी कुणीही सांगा, दोघांनाही माहिती आहे. तर यांनी आपलं काय आउटपुट येणार आहे सांगा. काय आउटपुट येणार आहे सांगा. नीट बघा व्यवस्थित प्रोग्राम. तुम्ही एक स्कॅनरचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, तुम्ही म्हटले एंटर 5 नंबर्स, मग तुम्ही एक लूप टाकलेलं आहे 5 साठी, मग अरे ऑफ आय, कारण की आपण इंडेक्सिंग त्याला पास करतो, अरे ऑफ आय इज इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट इंट. ठीक आहे, तो काय करणार अरे लूप किती वेळा चालणार सांगा मला. 5 वेळा लूप चालणार. ठीक आहे, मग 5 वेळा लूप चालल्यानंतर मग ते आपल्याला प्रिंट करायचे. एकदा ते लूप मध्ये फिरणार आणि खाली आपल्याला ते प्रिंटिंग साठी वापरलेले आहे. मग काय बोलतोय आपण, आय अरे अरे ए आर 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 ऑफ प्लस आय. ठीक आहे, प्लस ए आर आर ऑफ आय बोलताय तुम्ही, म्हणजे प्रिंट करताय. म्हणजे तुमचे काय कसं प्रिंट होणार, 0 पासून प्रिंट होणार का, कुठपर्यंत प्रिंट होणार सांगा मला. 0 पासून 4 पर्यंत. व्हेरी गुड, 0 पासून 4 पर्यंत प्रिंट होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता मी थोडेसे हायलाइट करते अॅरेच्या. हा झाला आपला सिंगल. आता याच्यासाठी आता आपण थोडं प्रोग्रॅमिंग कडे येऊया. ठीक आहे, इथे येऊया मी. हे झालं सिंगल. तर डबल मध्ये आपल्याला खूप मोठी कन्सेप्ट आहे डबलची, त्याच्यामध्ये आपल्याला डिप मध्ये बघायचे. आता हे एकदम सिंपल आहे, सध्या आपण फक्त अॅरेचं, आता हे ऍक्सेस अॅरे एक्झाम्पल. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलंय, एकच मिनिट. हा हॅलो. हा आता इथं बघा काय केलं आपण, इंटीजर नंबर्स, नंबर्सचा आपण डिक्लेअर केले. ह्या तरीका बरोबर आहे का मला सांगा. अॅरेची साईज किती आहे, नंबर्स हा काय रेफरन्स व्हेरिएबल आणि अॅरेची साईज किती आहे, अॅरेची साईज आहे 4. मग आपण काय म्हणतोय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट नंबर ऑफ 2. मग आपण नंबर ऑफ 2 म्हणजे कोणता ऍक्सेस करणार याच्यामध्ये, 30. गुड, त्याच्यानंतर बघा आता हे सेकंड एक्झाम्पल बघा, खाली कमेंट मध्ये टाकलेले इंटीजर साईज इज इक्वल टू 4. ठीक आहे, आणि आपण पास केले इंटीजर नंबर्स इज इक्वल टू न्यू इंट आणि साईज पास केली. हे पण आपला तरीका बरोबर आहे. आणि तुम्ही काय म्हणताय, नंबर ऑफ 0 इज इक्वल टू 10 20, इंटीजर इंडेक्स इज इक्वल टू 2 आणि इंडेक्स त्याला पास करताय. हे बरोबर आहे. याचं आउटपुट काय सांगा, 30. ठीक आहे, हे झालं एक सिम्पल एक्झाम्पल. याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही, आपल्याला ऍडव्हान्स 2 डायमेन्शनल अॅरे मध्ये जास्त शिकायचे. हे झालं. ठीक आहे, आता आपल्याला सिम्पल अॅरे एक्झाम्पल, सिम्पल अॅरे एक्झाम्पल मध्ये बघा. आता ह्या सिम्पल अॅरे एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेलं आहे, एक अॅरे डिक्लेअर केलाय, त्याचं रेफरन्स व्हेरिएबल नंबर आहे. ठीक आहे, बघा आता तुम्ही इथं न्यू ऑपरेटर वापरलेला नाहीये, तरी पण हा चौथा तरीका आहे. ते इंटरनली न्यू ऑपरेटर कन्सिडर करतं. बघा इथं न्यू ऑपरेटर वापरले का सांगा, इंटीजर नंबर्स घेतलंय इज इक्वल टू डायरेक्टली आपण ह्याच्यामध्ये टाकले. आपण बोललो का न्यू इंट, तरी पण चालतं, एरर येणार नाही. न्यू आणि जर तुम्ही असं बोलले असते इंटीजर नंबर्स इज इक्वल टू न्यू इंट आणि मग व्हॅल्यू पास करायची म्हणलं, कशा पास केल्या असते रे 1 2 3 4 5 सांगा मला. आता इथं सांगा तुम्ही कशा पास केल्या असते. बघा खाली दिसते का तुम्हाला इथं, हा सेकंड तरीका. हा पहिला
इंटीजर नंबर इज इक्वल टू 1 2 3 डायरेक्टली पण असाइन करू शकता, किंवा या वेने पण तुम्ही करू शकता. इंटीजर साइज इक्वल टू 5, इंटीजर नंबर इज इक्वल टू न्यू इंट साइज अँड नंबर ऑफ 0 इज इक्वल टू 1 2 3 4 5. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डिस्प्ले करायचे. मग डिस्प्ले करण्यासाठी आपण ऍज अ साईज म्हणून करू शकतो, किंवा आपल्याला साईज जर फाइंड करायचा असेल तर मी मागाशी सांगितलं आपण कोणतं व्हेरिएबल युज करतो, कीवर्ड युज करतो, प्रीडिफाइंड कोणतं युज करतो सांगा, जर आपल्याला साईज फाइंड करायची असेल तर लेंथ. लेंथ, व्हेरी गुड. आणि ते लेंथ आपण कशी कोणत्या ह्याने ऍक्सेस करतो, रेफरन्स व्हेरिएबल डॉट लेंथ यांनी करतो. मागाशी आपलं रेफरन्स व्हेरिएबल कोणतं होतं, ए आर आर डॉट लेंथ बोलले होते. आता आपलं रेफरन्स व्हेरिएबल कोणतं आहे, नंबर. मग आता आपल्याला काय करायचंय, आपण फॉर लूप मध्ये काय म्हणतोय की 0 पासून स्टार्ट कर तोपर्यंत त्याची लेंथ मिळत नाही, तोपर्यंत तोपर्यंत तुमचं लूप काय हे करताय. 2 मिनिटं थांबा रे, 2 मिनिटं थांबा. हॅलो, हा आवाज येतोय? यस मॅम, हा येतोय. ओके, हा सॉरी हा तुम्हाला डिस्टर्ब झालं असेल तर. हा तर आपण आता, हा ठीक आहे, तर तुम्हाला ह्या लेंथ व्हेरिएबलने सुद्धा तुम्ही रेफरन्स व्हेरिएबल थ्रू डॉट लेंथने तुम्ही ॲरेची लेंथ फाइंड आउट करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्टली साईज व्हेरिएबल मध्ये लेंथ हे करा, तुम्ही त्या ह्याला ब्रॅकेट मध्ये पास करा आणि मग तुम्ही तर डायरेक्टली इंटीजर आय इज इक्वल टू, म्हणजे हे दोन तरीके आहेत, ठीक आहे, ह्या दोन्ही पण पद्धतीने तुम्ही करू शकता की आयदर.
तुम्ही डायरेक्टली लेंथनी पण फाइंड आउट करू शकता की तुम्ही कुठपर्यंत तुम्हाला लूप फिरवायचे, किंवा तुम्ही डायरेक्टली इंटरनली साइज स्टोअर करा, ती पास करा आणि ती तुम्ही फॉर लूपला पास करा, या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. हे झालं सिम्पल अरे. आता तुम्हाला माहिती आहे सॉर्ट करायचे, तर सॉर्टिंगसाठी आपल्याला काय लॉजिक करावं लागेल. आता हे बबल सॉर्टचं लॉजिक आहे. तर आपण स्वॅपिंग ही पद्धत बघितलेली आहे. तर स्वॅपिंग आपण कोणत्या प्रोग्राम मध्ये, तुम्हाला आठवते का रे, स्वॅपिंग केलं होतं आपण. एक्स स्वॅपिंग म्हणजे काय रे, एक्सचेंज. ठीक आहे, एका अरे हो मधली मॅम, व्हॅल्यू यस हा स्वॅप करायची. ठीक आहे, तर हे बबल सॉर्टचं लॉजिक आहे. तर आपण काय करतोय, सॉर्टिंग करतोय. त्याच्यासाठी आपण थोडासा हा प्रोग्राम बघूया. आपण काय केलेलं, एक साईज डिक्लेअर केलेली आहे मगाशी बघितलं तसं. आपण साईज पास केली म्हणजे सध्या माझ्या अरेची साईज किती, 5 आहे. आणि प्रत्येक, आता नंबर्स हे रेफरन्स व्हेरिएबल आहे, नंबर रेफरन्सच व्हेरिएबल बोलायचं याला. ठीक आहे, नंबर हे पॉईंट करते म्हणजे हे अरेला, हा जो न्यू इंट नाव अरे आहे, ते ह्या अरेला असा अरे आहे. म्हणजे हा अरे आपण कसा दिसतो रे, म्हणजे बघा आता हा अरे कसा दिसणार, म्हणजे इथं नंबर्स. आता मी तुम्हाला डायग्रामेटिकली याच्यामध्ये दाखवते, हा डायग्रामेटिकली हे कसं दिसतं, हे बघा हे असं दिसतं. ठीक आहे, आता हे 2D मध्ये मी तुम्हाला पुढे दाखवते, पण आता सध्या हा आहे बघा. आता हा इथं छान दिसतंय बघा. हा आता अरे, अरे म्हणजे इथं नंबर्स कन्सिडर करा. आणि हा असं एक अरे असणार आहे ज्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू आहे. ज्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहेत आपल्या, 5 व्हॅल्यू आहे. म्हणजे हा जो अरे आहे, हा मला फक्त काय सांगायचंय की हा नंबर आहे, नंबर्स, आणि तो पॉइंट करतोय असा अरेला ज्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहेत, 5 व्हॅल्यू. आणि त्या 5 व्हॅल्यू मध्ये 5 ब्रॅकेट असणार आहे. आणि प्रत्येक इंडेक्स कुठून स्टार्ट होणार, 0, 1, 2, 3, 4. आणि त्याच्यामध्ये 0 ला काय व्हॅल्यू असाइन करणार तुम्ही, 3. त्याच्यानंतर 1 ला काय असाइन करणार, 1, 2, 4, 1 आणि 5 अशी व्हॅल्यू असाइन केली. असं इमॅजिन करा थोड्या वेळाकरता. ठीक आहे, म्हणजे नंबर्स या अरे मध्ये, नंबर जो रेफरन्स व्हेरिएबल आहे तो या अरेला पॉइंट करतोय. आता आपण लॉजिक काय लावतोय की साईज, आता साईज काय आपली 5 आहे. ठीक आहे, तर पहिलं काय म्हणतोय, इंटीजर आय इज इक्वल टू 0. आय हे व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करून घेतले ऍज अ इंट म्हणून. ठीक आहे, आय इज लेस दॅन साईज मायनस 1. का रे आज आय इज लेस दॅन साईज मायनस 1, काही पर्टिक्युलर कारण सांगा मला प्रणव, श्रुती. कारण की साईज किती, 5 आहे. मग ते काय म्हणते, आय इज लेस दॅन 4 पर्यंत जा. वाय, तोपर्यंत आय तुमचा इन्क्रीमेंट करा म्हणते ते. 0 पासून चालतोय, 4 पर्यंत तिथे, 5 5 हा पर्यंत गेलो बरोबर. हा आता त्याच्यामध्ये मला एक सांगा, मायनस. दोन नंबर, आता आता बघा, आता दोन नंबर आपण काय का लावते बघा. आता नंबर कोणते कोणते सांगा आपल्याकडे लाईन मध्ये, 3, 1, 4, 1 आणि 5. 1 5 हा आता मला सांगा, आय ह्याच्यासाठी आणि जे कोणासाठी लावलाय रे, मग आपल्याला काय करायचे, सॉर्टिंग करायचे. सॉर्ट करायचे म्हणजे काय करायचे, आपल्याला आपलं फायनल आउटपुट काय आलं पाहिजे सांगा मला. काय आउटपुट इन सॉर्ट, फाइव सॉर्टिंग 1 4 1 3 5. एक मिनिट रन करून फाइव वन बघा, फोर वन का 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 5 1 3 4 1 सांगा मला. मी याला पहिले रन करते, पहिले सॉर्टिंगची कन्सेप्ट समजून घ्या आणि मग तुम्हाला आपल्याला ड्राय रन करायला इझी जाईल. का 5 1 3 रे, सॉर्टिंग म्हणजे काय रे, असेंडिंग ऑर्डर. प्रणव कळलं का, सॉर्ट करतोय ना तू, म्हणजेच आपण काय करतोय, असेंडिंग ऑर्डर मध्ये करतोय. आता हे आपलं आउटपुट कसं आलं हे आपल्याला चेक करायचंय बबल सॉर्टनी. बघा आता पहिला इनिशियल अरे त्याला काय पास झालेला आहे, आपण व्हॅल्यू तुम्ही असाइन कशा केल्या, 3, 1, 4, 1 आणि 5 हे असाइन केलंय का नाही. ठीक आहे, आता 3 म्हणजे इथं तुमचा आय आहे. आता मी एंटर करते आणि इथं म्हणते मी आय बघा. आणि हा पुढचा आहे तुमचा जे, कारण दोन नंबर एक्सचेंज करायचे ना आणि आपल्याला सॉर्ट करायचे, शॉपिंग करताय ना तुम्ही, कळतय का. हॅलो, हा मग आपण जेचं लूप काय म्हणतोय, आपण जे पण 0 पासून स्टार्ट होणार आहे, जे इज लेस दॅन साईज मायनस 1 मायनस आय. मायनस आय म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला रे, कुठपर्यंत चालणार ते कितीपर्यंत चालणार सांग मला. जेचं लूप जे कुठे आहे तुमचा, बघा ह्याचा अर्थ काय होतोय, जे बघा, जे इज इक्वल टू 0, जे इज लेस दॅन साईज, साईज किती आहे, 5. 5 मायनस 1 म्हणजे किती, 4. आणि 4 मायनस आय म्हणजे किती, 4. हा आता सध्या आयची व्हॅल्यू काय सांग मला,
थांब आपण जरा ड्राय रन करूया. श्रुती तुम्हाला जरा, तू बोल प्रणवला येते हे सगळं मी खूप सारे ड्राय रन करून घेतलेले आहेत. मला श्रुती मला तू सांग हे लूप कसं चालणार आहे, किती वेळा कसं लूप चालणार आहे ते सांगायचं. पहिल्यांदा आय झिरो आहे, ठीक आहे आपण थोडस इथं ड्राय रन करूया. पहिल्यांदा आय झिरो आहे, ठीक आहे. आणि आता इथं आय झिरो असताना जेच लूप किती वेळा चालणार सांग मला. हे ही आता ही तुमची इनिशियल स्टेट आहे, ठीक आहे. इनिशियल स्टेट आहे, तुला आलं पाहिजे ना श्रुती. आता हे इनिशियल स्टेट आहे, इथं आय आहे. आय आय किती वेळा चालणार सांग, आय चलूप किती वेळा चालणार सांग. आय चलूप चालणार 5 वेळा, बरोबर का नाही, कारण की आपली साईज किती आहे 5 वेळा. म्हणजे 5 वेळा चालणार, पण इंडेक्सिंग कसं असणार त्याचं, 0 1 2 3 4. आय 0 असताना जे चलूप किती वेळा चालणार सांग. किती वेळा चालणार सांगा. हे ड्राय रन प्रणव तुम्हाला सगळ्यांना जमलं पाहिजे, कारण असे खूप सारे ड्राय रन आपण केलेले आहेत अशा पद्धतीचे. बरं ठीक आहे, ह्याच्याकडे बघून सांग निदान व्हॅल्यू व्हॅल्यू तरी सांग. हा 5 वेळा का, 5 वेळा चालणार ते का, 4 वेळा चालणार सध्या. ठीक आहे आपण आहे त्या, ठीक आहे आता आहे ते आपण याच्यामध्ये बघू. आय 0 आहे का नाही इथपर्यंत मान्य. आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन साईज मायनस 1. म्हणजे आय 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 आयची व्हॅल्यू काय सध्या आता 0, म्हणजे 0 इज लेस दॅन साईज काय आपली 5. 5 - 1 म्हणजे किती, 4. ठीक आहे, 0 हा लेस आहे का 4 पेक्षा, बरोबर आहे. तोपर्यंत आय आपल्याला काय करायचंय, इंक्रीमेंट करायचंय. आपल्याला आय काय करायचंय, इंक्रीमेंट करायचंय. ठीक आहे, हा ठीक आहे. आता ही कंडिशन आपली ट्रू झाली का, ही फॉर लूपची ट्रू झाली. आपण खाली आलो, खाली आल्यानंतर, खाली आल्यानंतर आपण ते काय म्हणते, जे इज इक्वल टू 0, जे इज इक्वल टू 0 आहे ते अरे ऑफ जे म्हणतोय का, अरे ऑफ किंवा हा आपला रेफरन्स व्हेरिएबल काय आहे, नंबर्स. मग ते नंबर्स ऑफ जे म्हणतोय का, नाही. ते काय म्हणतोय, फक्त जे इज इक्वल टू 0, म्हणजे जे 0 पासून स्टार्ट होणार. जे इज लेस दॅन साईज, साईज काय सांग मला आता. हॅलो, हा प्रणव बोल. लॅपटॉप चार्जिंग, चार्जिंग संपलंय तुमचं. नाही नाही माझं ते तसं दिसतंय, अरे माझं नाही संपलेलं ते दिसतंय तसं, ते आहे भरपूर, त्याचा नाही प्रश्न. ते कधी कधी काय होतं, मला रिस्टार्ट केलं ना कधी दिसन बॅटरी, ते नाही बंद नाही होणार, डोंट वरी. हा चार्जिंगचं सोड तू, मला लॉजिक सांग प्रणव, मला सांग. जे इज इक्वल टू 0, जे इज लेस दॅन साईज मायनस 1. साईज मायनस 1 म्हणजे किती, 4. आणि 4 - i, i सध्या काय आहे तुझा, i सध्या काय आहे, 0. 0, गुड. म्हणजे आपला जे इज लेस दॅन काय सिच्युएशन असणार आहे, जे इज लेस दॅन काय असणार आहे सांगा मला, 4च असणार का. हो सध्या ठीक आहे, आपण सध्या कन्सिडर करू, आपण बघू चुकतंय बरोबर आहे आणि जे प्लस प्लस होणार. आता मला सांगा या लूप मध्ये, आता हे लूप आपलं ट्रू झालेलं आहे, ठीक आहे. म्हणजे जे आता जे काय तुमचं 0, म्हणजे 0 हा 4 पेक्षा कसा आहे, लेसच आहे का नाही, बरोबर आहे का नाही सांगा. म्हणजे हे लूप तुमचं ट्रू झालंय, वरचं पण आयचं लूप पण ट्रू आहे. मग आता हे लूप किती वेळा फिरणार रे तुमचं, आपण चेक करूया. हा आता आपण चेक करतोय. हा आता नंबर्स ऑफ जे म्हणजे नंबर्स ऑफ 0 काय सांग मला. नंबर्स ऑफ जे म्हणजे नंबर्स ऑफ 0, नंबर्स ऑफ 0 म्हणजे काय, तुमचा 3 आहे, बरोबर का नाही. हो नंबर्स ऑफ जे 3 इज ग्रेटर दॅन नंबर्स ऑफ जे प्लस 1. नंबर ऑफ जे जे काय तुमचा 0, 0 प्लस 1 म्हणजे नंबर्स ऑफ 1. मग हा 3 हा ग्रेटर आहे का 1 पेक्षा, नंबर्स ऑफ जे प्लस 1 पेक्षा. येस, कसा आहे, ग्रेटर आहे, आहे का नाही सांगा. येस ऑर नो, नंबर्स ऑफ जे म्हणजे नंबर्स ऑफ 0 म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन नंबर्स ऑफ जे प्लस 1. नंबर्स ऑफ जे प्लस 1 म्हणजे 1, हा 3 म्हणजे नंबर्स ऑफ 1 म्हणजेच तुमचा 1. 3 इज ग्रेटर दॅन 1. येस, कंडिशन आपली काय झालेली, इफची ट्रू झालेली आहे. ते काय म्हणतात, जर असं झालं तर नंबर्स ऑफ जे, नंबर्स ऑफ जे म्हणजे कोण, 3, याला टेम्प मध्ये टाकून द्या. म्हणजे टेम्प मध्ये कोण आला, आता 3 आला. आणि ते काय म्हणते, नंबर्स ऑफ जे प्लस 1, नंबर्स ऑफ जे प्लस 1 म्हणजे कोण, 1, याला नंबर्स ऑफ जे मध्ये टाकून द्या. म्हणजे 0 ला आता कोण आला, 1 आला, ठीक आहे. आणि टेम्प मध्ये कोण आहे सांगा मला आता, टेम्प मध्ये आहे 3, टेम्प मध्ये 3 आहे का नाही. मग 3 ला नंबर्स ऑफ जे प्लस 1 मध्ये टाका, म्हणजेच 3 कुठं आला, तुमच्या 1 च्या पोझिशनला आला. म्हणजे एक स्वॅपिंग झालं,
झालं का? फॉर्म्स झालं. ठीक आहे, मग लूप एंड होणार आहे का सांगा मला? नाही. नाही होणार. मग जे ची व्हॅल्यू काय होणार? आपली इन्क्रिमेंट होणार. मग जे ची व्हॅल्यू काय होणार सांगा मला? वन वन होणार. मग जे इज इक्वल टू वन, वन इज लेस दॅन साईज मायनस वन. साईज मायनस वन म्हणजे किती? फोर. फोर मायनस आय. आय ची व्हॅल्यू सध्या काय? आता आय ची व्हॅल्यू इन्क्रिमेंट होतीये का सांगा? सध्या तुम्ही आय इज इक्वल टू झिरो असताना तुम्ही करताय. कळतय का? हो मॅम, हा, आय 0 चे. आय झिरोचे. ठीक आहे, म्हणजे तुमचं हे कंडिशन ट्रू झाले. मात्र जे ची व्हॅल्यू काय झाली रे आता? वन वन झाली. हा, आता मग सध्या सध्या आता अॅरेची स्थिती काय सांगा मला? सांगा पटपट बोला. वन थ्री फोर वन वन फाइव. फाईव्ह. बरोबर, ही स्थिती का नाही अॅरेची? पहिल्यांदा स्थिती काय होती अॅरेची? थ्री वन फोर वन फाईव्ह. आता अॅरेची स्थिती काय आहे? वन थ्री फोर वन फाईव्ह. सध्या जे ची व्हॅल्यू काय सांगा आता मला? वन वन. म्हणजे जे ची व्हॅल्यू वन आहे. बरोबर आहे, कारण इन्क्रिमेंट झाली ना. मग नंबर्स ऑफ जे, म्हणजे नंबर्स ऑफ वन कोणाकडे होईल? पॉइंटर कुठे येणार? थ्री थ्री कडे. गुड. मग ते काय म्हणतंय? नंबर्स ऑफ जे म्हणजे नंबर्स ऑफ वन म्हणजे थ्री. थ्री इज ग्रेटर दॅन नंबर्स ऑफ जे प्लस वन. म्हणजेच ते कोणामध्ये कम्पॅरिझन करते? थ्री आणि फोर मध्ये. म्हणजे बघा कम्पॅरिझन कसं होणार. आता मी थोडं डायरेक्टली तुम्हाला सांगते पूर्ण लूप कसं चालणार. तुम्हाला सांगते आय इज इक्वल टू झिरो, देन वन थ्री कम्पेअर होणार, थ्री फोर कम्पेअर होणार, फोर वन कम्पेअर होणार, वन फाईव्ह कम्पेअर होणार, आणि यांच्यामध्ये स्वॅपिंग होणार. ठीक आहे, मग नंतर मग काय होणार? आय ची व्हॅल्यू काय होणार सांगा मला? परत वन होणार. वन होणार. मग परत स्वॅपिंग होणार. असं किती वेळा स्वॅपिंग होत जाणार? ते पाच वेळा. पाच वेळा होणार. आणि फायनली फायनली आपल्याला आउटपुट काय मिळणार? वन वन थ्री फोर फाईव्ह. कळतंय का? मी डायरेक्टली टोटल सांगितलेलं आहे. तुम्हाला फक्त मॅपिंग करायचंय आणि थोडस विज्युलाइज करायचंय. श्रुती समजतंय का? नाही समजलं? मला खरं क्लिअर सांग. नाही समज, मी परत सांगते. समजते. मग मला एक लूप सांगते का तू? एक तुझ्या पद्धतीने तुझ्या लँग्वेज मध्ये सांग, तुला काय समजलंय ते. आपण आधी अरे वगैरे डिक्लेअर करू, नंतर आपण काय साईज घेतले त्याच्यामुळे आपण लूप घेतला आय साठी, आणि आपण जे व्हॅल्यू असाइन केल्या थ्री वन फोर वन फाय हे जे असाइन त्याच्यासाठी जे हा लूप घेतला. आता इफ कंडिशन दिली. आता ऑफ आय सॉरी नंबर बघ, मला सांग मला सांग आय मला सांग नम आय ऑफ झिरो आणि नंबर ऑफ आय ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? आय ऑफ झिरो आणि नंबर ऑफ आय. हे फक्त इन्क्रिमेंट म्हणजे लूपच्या इन्क्रिमेंट साठी आपलं होणार, आणि नंबर ऑफ आय म्हणजे अॅरेतली ऍक्च्युअल व्हॅल्यू. फरक कळतोय का? अॅरेची ऍक्च्युअल व्हॅल्यू. बघ आय, आता बघ आपण काय म्हणतोय, हे आयचं लूप जे आहे ना हे पाच वेळा चालणार, कारण आपण इथं नंबर ऑफ आय नाही बोललेलो. हे फक्त लूप साठी आपण हे करतोय. म्हणजे किती वेळा चालणार? एकदा दोनदा, कारण की अॅरेची साईज किती आपली? पाच वेळा. आपल्याला व्हिज्युलाइज होतंय लगेच की पाच वेळा चालणार. जे ची व्हॅल्यू किती? झिरो. हे पाच वेळा चालणार. आय झिरो असताना जे चं लूप किती वेळा फिरणार सांगा मला? पाच वेळा. कारण की बघ ह्या दोघांमध्ये एक्सचेंज होणार, ह्या एक्सचेंज होणार नाही होणार ते हे खालचं लूप ठरवेल, हे खालचं लॉजिक ठरवेल. पण चालणार किती वेळा ते? या दोघांमध्ये, या दोघांमध्ये, या दोघांमध्ये, या दोघांमध्ये, म्हणजे जे चं लूप चार वेळा चालणार. ठीक आहे, आणि आईचं लूप किती वेळा चालणार तुमचं? एकदाच. म्हणजे आय झिरो असताना जे चं लूप चार वेळा, आय वन असताना परत स्वॅपिंग होणार, परत एक्सचेंज होणार. आय वन असताना एकदा परत चार वेळा चालणार, आय टू असताना परत वेळा चार वेळा चालणार, आय थ्री असताना परत चार वेळा चालणार, आय फाईव्ह असताना फायनली ते ब्रेक होणार, कुठेतरी कंडिशन फॉल्स होणार, आणि तुमचा अरे हा सॉर्टेड अरे असणार. हे आहे बबल सॉर्टचं लॉजिक, डेटा स्ट्रक्चर मधला बबल सॉर्ट. आणि फक्त हे का मी घेतलेलं इथं? कारण की हे अरे मध्ये कसं स्वॅपिंग चालतं तर हे तुम्हाला समजण्याकरता. आता कळलं का? आणि फायनली मग डायरेक्टली तुमचा जो काही, हा मग फायनली तुमचं हे टेम्प मध्ये काय येणार? हा हा बोल. हा प्रणव.
नाही समजलं प्रणव, आपल्याला व्यवस्थित परत करायचं ड्राय रन एकदम स्टेप बाय स्टेप. हॅलो, आवाज नाही येत रे मला तुमचा. हेलो. हा प्रणव, काय बोलतोय, मला आवाज नाही येत रे तुझा. नाही मॅम, नाही समजलं, परत सांगू मी व्यवस्थित. नाही मॅम, समजलं. समजलंय, ओके गुड, मला वाटलं समजलं नाही. बघा, ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि घरी ड्राय रन ड्राय ह्याचं सेकंड असाइनमेंट असणार आहे तुमची या आठवड्याची, की याचं ड्राय रन करून मला पुढच्या आठवड्यात फोटो टाकायचा आहे. पहिली असाइनमेंट मग अशी समजली ना तुम्हाला, सांगितलेली काय सांगितली मी पहिली असाइनमेंट, की तुमचा स्वतःचा ओनचा डेटा स्कॅनरनी तयार करायचा. सेकंड असाइनमेंट आहे तुम्हाला ह्या बबल सॉर्टचं लॉजिकचं ड्राय रन करायचं. समजलं का? चला आपल्याला पुढे जायला. म्हणजे हॅलो, हो मॅम, हा हा सेकंड प्रोग्राम आता आपण बघूया. ठीक आहे, मी याला काढून टाकते आता, नाहीतर आपल्याला एरर येतील सगळ्या. हा आता हे सिंगल डायमेन्शनल अरे, आपण टू डायमेन्शनल कडे गेलो नाही. टू डायमेन्शनल थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, समजून घ्यायला. ते आपल्याला बघायचे, आजच बघायचे, त्याशिवाय मी तुम्हाला क्लास बंद नाही करणार. ठीक आहे, आता रिव्हर्स अरे. रिव्हर्स हा सिंगल डायमेन्शनचा आहे. सिंपल अरे घेतला आणि अरेला डायरेक्टली उलटा प्रिंट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं रिव्हर्स मध्ये काय येणार, 5 4 3, एकदम सिंपल लॉजिक आहे. काय केलेलं आहे, आय इज इक्वल टू साईज मायनस आय, म्हणजे साईज मायनस आय म्हणजे आय ची व्हॅल्यू काय झाली, 4 झाली. 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, तोपर्यंत आय ला रिव्हर्स हे करा आणि आय ला डिस्प्ले करू टाका. म्हणजे 4 5 3 2 1 हा आय डिस्प्ले होणार, रिव्हर्स. हा पण कोड करायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ट्रॅव्हर्स. ठीक आहे, ट्रॅव्हर्स आपण अरे मध्ये कसं करतो ते एकदम सिंपल आहे. हे डायरेक्टली आपलं सरळ सरळ, आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन साईज आणि आय प्लस प्लस आय ला आपण असं ट्रॅव्हर्स करतोय असेंडिंग ऑर्डरने आणि डिस्प्ले करून दाखवतोय. ठीक आहे, आता बघा सगळ्यात महत्वाचं लॉजिक तुम्हाला शिकायचं आहे, टू डायमेन्शनल अरे. टू डायमेन्शनल अरे मध्ये मुलं फार कन्फ्यूज होतात, ते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया आता टू डायमेन्शनल अरे. सिंगल डायमेन्शन मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? हॅलो, ठीक आहे. आता आपण भरपूर प्रोग्राम बघणार आहोत टू डायमेन्शनलचे ह्याचे. ठीक आहे, तर हे समजलं तुम्हाला, हे डिक्लेरेशनचा पार्ट होता. त्याच्यानंतर हा समजला तुम्हाला, आपण काय केलं होतं, स्कॅनरने डायरेक्टली आय च्या व्हॅल्यू आपण प्रिंट करून टाकल्या. आता टू डायमेन्शनल अरे, आता सिंगल डायमेन्शनल अरेचा सिंटेक्स कसा आहे सांग मला श्रुती. आता इथे टू डायमेन्शनलचा अरे सिंटेक्स दिसतोय. आता सिंगल डायमेन्शनलचा कोणता पण तुला जो आवडतो तो सिंटेक्स सांग. इंट रन्स व्हेरिएबल ए आर आर एक्झाम्पल अँड स्क्वेअर ब्रॅकेट इज इक्वल टू न्यू इंट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साईज. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साईज. जर तू इंटीजर साईज ला डिक्लेअर केली 5, तर तू काय बोलणार, इंटीजर आयदर ब्रॅकेट किंवा ए आर आर नंतर ब्रॅकेट चालतं, इज इक्वल टू न्यू इंट आणि ब्रॅकेट मध्ये त्याला आपण साईज पास केली. हा झाला आपला सिंगल डायमेन्शनचा सिंटॅक्स. बरोबर ना प्रणव? प्रतीकला आवाज येतोय नाही येतोय मला काहीच कळत नाहीये. प्रतीकला काही समजतंय समजत असावं असं मी कन्सिडर करते. प्रतीक, हो मला ना, फक्त एक रिस्पॉन्स दे, तुला समजते बा नाही समजते? तर तुझं काहीच नाही, माईकच ऑन नाहीये, त्याच्यामुळे मला काहीच तुझा कम्युनिकेशनच नाहीये. काय चाललंय हे कळतंय मला, फक्त एक मेसेज टाक, समजतंय नाही समजत? टाकलाय आलं, नंतर. यस ओके गुड. ठीक आहे, आता आपण टू डायमेन्शनल बघा, टू डायमेन्शनल व्यवस्थित समजून घ्या. त्याचा ना थोडासा, कारण त्याच्यावरती एक्झाम्पल बघणार, मुलं फार कन्फ्यूज होतात इथं. टू डायमेन्शनल पटकन समजत नाही. आणि टू डायमेन्शनल वरती आपल्याला 3 प्रोग्राम बघायचे आहेत आणि एक मल्टी डायमेन्शनल वरती प्रोग्राम बघायचा आहे. कदाचित जर आज नाही टाइम पुरला तर मल्टी डायमेन्शनलचा आपण नंतर बघूया. त्याचं लॉजिक मला थोडंसं डीप मध्ये तुम्हाला सांगायचंय, कारण की अशा प्रकारचे भरपूर एक्झाम्पल तुम्हाला पुढे येऊ शकतात. ठीक आहे, आता सिंगल डायमेन्शनलचा सिंटॅक्स तुमचा क्लिअर आहे. आता टू डायमेन्शनलचा सिंटॅक्स बघा. इंटीजर जिथं आपण सिंगल ब्रॅकेट टाकायचं तिथं आपण काय टाकणार आहे, डबल ब्रॅकेट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला टू डायमेन्शनल, पण हे दोन ब्रॅकेटचा खूप वेगळा अर्थ आहे. त्याचं मी डायग्रामॅटिकली तुम्हाला एक्सप्लेन करते. आता इंटीजर 2 ब्रॅकेट ए टाकलं, न्यू इंट 4 आणि 5. आता हा अरे आहे आणि ह्या अरे मधलं प्रत्येक एलिमेंट ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून अप्लाय करायचे आपल्याला. कारण की बघा, हा ए काय रे, ए ए काय सांगा मला, ए इज अ रेफरन्स व्हेरिएबल. ठीक आहे, आता आपल्याला टू डायमेन्शनल अरे मध्ये इंटीजर 4 5 घेतलेलं आहे. ठीक आहे, तर मग हे 4 जे आहेत ना, म्हणजे 1 2 3 4, हे 4 ब्लॉक होणार आपले. ठीक आहे, 1 2 3 4, मग 1 ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून कन्सिडर होणार, सिमिलर टू ए.
टू ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून कन्सिडर होणार सिमिलर टू ए, थ्री ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून कन्सिडर होणार सिमिलर टू ए, आणि ह्या थ्री वन परत पॉइंट करणार सेकंड ऍरेला, त्यामध्ये एलिमेंट किती असणार रे पाच. टू परत सेकंड रेफरन्स व्हेरिएबल ह्याला करणार पॉइंट, त्याच्यामध्ये परत एलिमेंट असणार पाच. थ्री हे परत पॉइंट करणार रेफरन्स व्हेरिएबलला, त्याच्यामध्ये एलिमेंट असणार पाच. परत फोर हे एलिमेंट आपण रेफरन्स व्हेरिएबल त्याला हे करणार, त्याच्यामध्ये एलिमेंट असणार पाच. आता हे कसं आपल्याला बघायचं व्यवस्थित. पहिलं बघा, आता ए इज इक्वल टू न्यूट, ह्याच्यामध्ये काय एरर आहे रे सांगा मला हे. बट आता हे पहिलं सिंटॅक्स आहे, हा एरर आहे याच्यामध्ये. वाय एरर, काय एरर आहे सांगा, कोण सांगतो मला? हॅलो, काय एरर आहे ह्या सिंटॅक्स मध्ये सांगा, कोणी पण सांगा. नाही समजलं, कारण की ह्या एरेला आपण साईजच दिलेली नाहीये. नाही हे कोणाला, हा फक्त बघा एरे डिक्लेअर केलेला आहे आपण, पण ह्या एरेला साईजच नाही माहिती ना आपल्याला. एरेला साईज द्यावी लागते, कंपल्सरी साईज द्यावी लागते, हे लक्षात ठेवायचं. हा पण साईज देताना जर पहिला टू डायमेन्शनल एरे असेल तर पहिल्याच बॉक्समध्ये साईज टाकली तरी पण चालतं. पण आता हे डायग्रामॅटिकल मी तुम्हाला व्यवस्थित छान समजून सांगते. बघा हा इथे एरर, कारण की इथं साईज दिलेली नाही आपण, दिली का इथं साईज, इथं साईज दिलेली आहे का नाही सांगा. फोर फाईव्ह, मग मला सांगा ह्या अॅरेची साईज किती झाली आहे टोटल, ह्या अॅरेची साईज किती आहे, अॅरेची लेंथ किती आहे सांगा. मी जर बोलले ए डॉट लेंथ, तर व्हॉट इज द साईज ऑफ दिस अॅरे, हाऊ टू फाइंड लेंथ युझिंग अ रेफरन्स व्हेरिएबल ए डॉट लेंथ. मी जर ए डॉट लेंथ पास केलं तर मला साईज किती मिळणार आहे सांगा ह्या अॅरेची. फोर, व्हेरी गुड व्हेरी गुड. इथं साईज मिळतीये का तुम्हाला? नाही भेटत, नाही भेटते. आता इथं पण काय एरर रे, कारण की हा रेफर बघा हे पाच काय, हे पाच अरे तयार झालेले, पण हे कोणाला रेफरन्स करतात? ए ला तर नाही रेफरन्स करत, कारण ए या पहिल्या अरेला. बघा टू डायमेन्शनल अरे म्हणजे अरे ऑफ अरे. तू बघा मी डायग्रामॅटिकली सांगितलं तुम्हाला, ह्या तीन कन्सेप्ट अतिशय क्लिअर होतील. पण हा फाईव्ह जर नुसता जर फाईव्ह टाकला सेकंड बॉक्स मध्ये आणि पहिल्यामध्ये काहीच नाही टाकलं तरी पण एरर आहे जावामध्ये, लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. कारण की बघा म्हणजे बघा आता आता हे जे एक्झाम हे जे तीन सिंटॅक्स टाकले ना, आता बघा तुम्हाला व्यवस्थित छान समजते, मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. हा आता बघा इथं आपण काय केलेलं आहे, इंटीजर ए नावाचं रेफरन्स व्हेरिएबल घेतले, इथपर्यंत कळलं? हे कळलं? हा आता अरे पॉइंट करतोय, आपल्याला पहिल्या बॉक्स मध्ये मिळतात चार, म्हणजे आपल्याला एक अरे तयार झाला ज्याच्यामध्ये चार एलिमेंट आहे सिमिलर डेटा टाइपचे. किती एलिमेंट आहे? चार. आणि टू डायमेन्शनल अरे मध्ये जो पहिला बॉक्स असतो त्याच्यामध्ये चार झाल्यानंतर मग जे काही त्याच्यामध्ये आतमध्ये असतं ते ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून दुसऱ्याला दुसऱ्या अरेला रेफरन्स करीत असतं. होतंय का मॅप? होतंय. बघा आता ए हा रेफरन्स व्हेरिएबल आहे, हा ह्याला पॉइंट करतो, हा या ह्या अरेला पॉइंट करतो, याच्यामध्ये किती एलिमेंट असणार आहे? चार, म्हणजे झिरो वन टू थ्री. ठीक आहे, मग हा चार हा हा पहिला, हा पहिला ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून यूज होणार, हा दुसरा ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून यूज होणार, हा तिसरा ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून यूज होणार, आणि हा ज्या अरेला पॉइंट करणार त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू असणार आहे? पाच. एक दोन तीन चार पाच, असे किती रेफरन्स व्हेरिएबल आहे आपल्याकडं? चार. आणि हा ह्यांचा मेन रेफरन्स व्हेरिएबल कोणता? ए. मग जर तुम्ही फक्त पाच टाकलं म्हणजे हे ब्लॉक टाकले, पण हे कोणाला रेफरन्स करताय हे सांगताय का तुम्ही? हॅलो, हे कोणाला रेफरन्स करताय हे सांगताय का? श्रुती मला रिप्लाय कर, हा हे जे पाच बॉक्स आहे जर तू इथं चार टाकलाच नाही तर कोणाला तुम्ही म्हणसान हा ए ला रेफरन्स करते? नाही, ए हा अरेला रेफरन्स करते. बघा ही कन्सेप्ट महत्वाची आहे, ए हा अरे हा याला रेफरन्स करते, पण इथं जर तुम्ही दोन्ही पण ब्लँक टाकलं तर ही जाओ. ठीक आहे, तुम्हाला हे सगळे प्रोग्राम करून बघायचे ता, मी सांगते हे चुकीचं पण असू शकतं, तुम्हाला प्रूव्ह करायचे प्रॅक्टिकली, तुम्हाला ही एक्झाम्पल करायचे सगळ्यांना. ठीक आहे, आता आता बघा आपण वरच्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये काय बघतोय,
इथे काय बघतोय आपण की इथं ब्लँक आहे, मग चेक असं असं डिक्लेअर करून बघायचं, याचा एक स्क्रीनशॉट घ्या बरं. हे तिन्ही पण हे करायचे, जे प्रोग्राम तुम्हाला करायचे की हा ब्लँक घेऊन बघायचा एरर येते का, फक्त सेकंड बॉक्स मध्ये साईज देऊन बघायची एरर येते का, किंवा असं डिक्लेअर करून बघायचे ए आता हा आता हा का करेक्ट रे, हा का करेक्ट आहे सांगा, हे डायग्राम वरून सांगा हा का करेक्ट आहे. कारण की माहिती आहे ना ए नावाचा एक रेफरन्स व्हेरिएबल आहे, हा चार दुसऱ्या अॅरेला म्हणजे हा ए नावाचा एक रेफरन्स व्हेरिएबल एका अॅरेला पॉइंट करतोय, त्याच्यामध्ये चार व्हेरिएबल आहे, झालं का नाही, म्हणजे हा करतोय. पण पुढचं जर ब्लँक आहे तरी पण चालतंय, कारण की ह्या चार जे रेफरन्स व्हेरिएबल आहे ते कोणालाच पॉइंट नाही करत आहे, चालतंय. हे बघा इकडे बघा, हा आता ए नावाचं एक रेफरन्स व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये हा एका अॅरेला पॉइंट करतोय, कारण की हे बघा हे कसं आहे, हे नसलं तरी चालतं पण हे असावं लागतं आणि हे असावं लागतं, हे आहे हे आहे हे नाहीये तरी चालतं, पण हे आहे आणि हे आहे हे नाहीये तरी पण चालत नाहीये, ठीक आहे. हे आहे सिंगल पण हे पण नाहीये हे पण नाहीये तरी पण चालत नाहीये. आता कळतंय का तीन पॉइंट, हे आहे चालणार नाही रॉंग, हे आहे चालतंय, हे आहे पण हे आहे हे नाहीये नाही चालणार, हे आहे चालतंय गुड, हे आहे पण हे नाहीये तरी पण चालतंय. आता सिंटॅक्स मॅप होतोय का, मॅप होतोय, टू डायमेन्शनलची कॉन्सेप्ट थोडी कॉम्प्लिकेटेड आहे बघा समजायला. आता हे करेक्ट आहे, आता आपण ह्याच्यावरती एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पल तुम्ही मला, हा आता बघा हा हे कसा सिंटॅक्स आहे बघा, आता आपला हा थोडासा वेगळा सिंटॅक्स आहे, मला सांगा हा सिंटॅक्स बरोबर आहे का. नीट बघा सिंटॅक्स आणि बरोबर आहे का सांगा मला, डायग्रामॅटिकली पण त्याचं प्रेझेंटेशन काढलेलं आहे, मला सांगा सिंटॅक्स बरोबर आहे का, आणि बरोबर आहे तर किती साईज आहे या सिंटॅक्सची, आणि किती कोण कोण रेफरन्स व्हेरिएबल आहे, आणि कोणते रेफरन्स व्हेरिएबल कोणत्या अॅरेला पॉइंट करतात, हे मला सांगायचं दोघांनी, प्रणवनी आणि श्रुतीनी दोघांनी सांगायचं, दोघांनी बरोबर आहे. वा मला सांगा या अॅरेची साईज किती आहे, मी जर ए डॉट लेंथ म्हटले तर याची साईज किती निघेल, थ्री. व्हेरी गुड, मला सांगा थ्री पण तिन्ही पण रेफरन्स व्हेरिएबल आहेत का, ते तिन्ही पण रेफरन्स व्हेरिएबल आहे का, जे तीन नंबर तुम्ही म्हणताय आहे, येस ऑर नो, येस. तर येस आहे तर पहिलं रेफरन्स व्हेरिएबल मध्ये कोणत्या दोन व्हॅल्यू स्टोअर होतील, थ्री आणि फोर. दुसऱ्या रेफरन्स व्हेरिएबल मध्ये कोणत्या व्हॅल्यू स्टोअर होतील, फाईव्ह आणि सिक्स. आणि तिसऱ्या रेफरन्स व्हेरिएबल मध्ये कोणत्या व्हॅल्यू स्टोअर होतील, सेव्हन एट. झालं ना बरोबर आहे. बघा जरी तुम्ही असं इथं साईज जरी नाही टाकलं, मी मग अशीच सांगितलं सिंटॅक्स मध्ये सिंगल डायमेन्शनल मध्ये, जर इंटीजर वन सिंगल स्क्वेअर ब्रॅकेट ए इज इक्वल टू न्यू इंटीजर आणि ओपन करली ब्रेस मध्ये मी टाकलं सपोज 3, 4, 5, 6, तर तुमच्या अॅरेची साईज किती झाली रे, ए ची जो रेफरन्स करते ज्या अॅरेला त्याची साईज किती झाली, व्हेरी गुड, थ्री झाली, ठीक आहे. कारण मी त्याच्यामध्ये तीन व्हॅल्यू टाकल्या, त्याच्या चार टाकल्या तर चार होणार, मग आता ह्या अॅरेची साईज किती झाली, तीन. कारण की तुम्ही सांगताय ना हा एक तरीका आहे, हा सिंटॅक्सचा एक पार्ट आहे, ऑलरेडी मी आपला डिस्कस झालेला आहे सिंगल डायमेन्शन मध्ये, येस ऑर नो, येस. तुम्हाला आता हे लक्षात आलं, म्हणजे हे डायग्रामॅटिकली हे प्रूव्ह झालं की हे बरोबर आहे. आता मला सांगा ह्याच्यात मला एरर काढायची, तर तुम्ही काय करू शकता, काय मिस्टेक करू शकता ह्याच्यामध्ये सांगा. काय मिस्टेक करू शकता, काय आधी सोपी मिस्टेक करू शकता, आयदर तुम्ही ते पुढचं कर्ली ब्रेस मधलं टाकूच नका, किंवा आयदर सेकंड ब्रॅकेट मध्ये तुम्ही व्हॅल्यू टाका, पहिल्या ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यूज टाकू नका, येणार का नाही एरर सांगा, येस गुड. आता बघा पुढचं, बघा आता पुढचं एक्झाम्पल आहे, आता हे मात्र तुम्ही मला सॉल्व्ह करून द्यायचं. हा आता सेकंड एक्झाम्पल काय म्हणतोय आपण, की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन इंटीजर टू डायमेन्शनल अरे ए हे रेफरन्स व्हेरिएबल न्यू इंट फोर, आणि आपण काय म्हणतोय ए ऑफ 0 0 प्लस ए ऑफ 0, ते काय म्हणतोय मला ए ऑफ 0 0 च मला आन्सर दे. आता मला सांगा ए ऑफ 0 0 ह्याला आहे का, नीट विचार करा, थिंक करा, डायग्राम पुढे समोर आणा आणि सांगा ह्याला ए ऑफ 0 0 आहे का. ए ऑफ 0 0 म्हणजे कोण रे, मला पहिल्याच गोष्ट सांगा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते मला त्याची पटकन उत्तर द्या, यातलं रेफरन्स व्हेरिएबल कोणतं आहे मेन,
हा ए त्या त्याच्या एरेला पॉइंट करते, त्याची लेंथ किती आहे ए डॉट लेंथ? फोर. फोर, गुड. फोर फोर ब्लॉक झाले. पहिला ब्लॉक हा ऍज अ रेफरन्स व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर होते. मग पहिला ब्लॉक कोणाला पॉइंट करतोय? तिथं दिलंय का काही? दिलंय का काही सांगा? नाही दिलं. नाही दिलेलं. मग पहिला ब्लॉक जर कोणाला पॉइंट करत नाहीये, म्हणजेच तुम्ही वाचतानी काय बोलणार? ए ऑफ झिरो झिरो, बरोबर आहे ना? कारण की झिरोचा झिरो अरे, झिरो ह्या रेफरन्स व्हेरिएबलचा झिरो हा अरे आहे का असा अस्तित्वात? म्हणजे बघा, आता बघा डायग्रामॅटिकली बघा, ए रेफरन्स व्हेरिएबल झालं, हे चार पॉइंट झाले, चार कारण की चार साईज दिलेली आहे म्हणून चार रेफरन्स व्हेरिएबल झाले. हा कोणाला पॉइंट करतोय का सांगा? कारण की ए झिरो ऑफ झिरो आहे का कोणी सांगा? इथं आहे का कोणी? कारण इथं काहीच दिलं नाही. मग हा इथं काय येणार सांगा बरं? इथं काय येणार ह्या प्रोग्राम मध्ये? काय येणार? काय येणार सांगा ह्या प्रोग्राम मध्ये? आउटपुट काय येणार सांगा मला? तुम्हाला चेक करायचं आहे, पण स्क्रीनशॉट घ्यायचा. ही पण एक असाइनमेंट आहे, पुढच्या वेळेच्या असाइनमेंट लक्षात ठेवून करायच्या सगळ्या. आणि जर असाइनमेंट नाही केल्या तर पनिशमेंट मिळेल ना क्लासमध्ये. सगळ्यांना सांगायचंय की सांगा मला ह्याचा आउटपुट काय येईल. जर अस्तित्वातच नाहीये तर एरर येणार का नाही करा? कंपाइलर एरर देणार का नाही सांगा? याचं आउटपुट काय येईल हे मला पुढच्या सेशनमध्ये तुम्ही सांगायचे, प्रणवने, प्रतीकने आणि श्रुतीने. इवन सगळ्यांनीच सांगायचंय, पण स्पेशली तुमच्या तिघांकडून जास्त अपेक्षा आहे. कळतंय का? हॅलो. ओके, गुड. पण मॅपिंग झालं का तुम्हाला? हे ए ऑफ झिरो झिरो म्हणजे नथिंग आहे, काहीच नाहीये, नथिंग. आणि अरे मध्ये आपलं ब्लँक असतं का? अरे मध्ये ब्लँक असतं का? नसतं. मग अरे मध्ये जर ब्लँक नसेल तर मग अरे मध्ये काय असतं रे? जर काहीच नसेल तर काय असतं? काहीच नसेल तर अरे मध्ये काय असतं? अरे हे कोणाचं व्हेरिएबल आहे? ऑब्जेक्टचं व्हेरिएबल आहे. म्हणजेच ते कोणाला पॉइंट करतं? इन्स्टन्स व्हेरिएबल. आणि इन्स्टन्स व्हेरिएबल ऑलवेज काय असतं? आयदर झिरो असतं किंवा आयदर नल असतं. म्हणजे ते काय रिटर्न करणार? बघा मला सांगा, इथं तुम्हाला मला इथं पॉइंट करायचं तुम्हाला माझी त्या टायमाला ज्यावेळेस तुम्हाला आउटपुट येईल न्यायचं. आयदर इथं नल पॉइंटर एक्सेप्शन येईल, नल पॉइंटर. कारण की जर काहीच नसतं त्यावेळे अरे मध्ये काय असतं? नल असतं. ज्यावेळेस काहीच नसतं त्यावेळेस अरे मध्ये काय असतं? नल असतं किंवा झिरो असतो. पण ब्लँक कधीच नसतो, कारण की अरे हा लोकल व्हेरिएबल नाही आहे. अरे हे ऑब्जेक्टचे व्हेरिएबल आहे म्हटल्यावर ते ऑब्विसली ते इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. आणि इन्स्टन्स व्हेरिएबल कधीच ब्लँक नसतं. इन्स्टन्स व्हेरिएबल नेहमी नल असतं किंवा झिरो असतं. ठीक आहे. हा आता हा प्रोग्रामचा स्क्रीनशॉट घेतला तुम्ही? हा चला आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. झालं थोडा वेळ, आता बोर नाही होत. हा आता मला याचे उत्तर सांगा, मला याचा आन्सर सांगा मला आता. सॉरी, हा हे झालं आपलं आता ना. आता आपल्याला पुढे घ्यायचंय पाच नंबरचा. आता मला सांगा याचा आन्सर सांगा. हा बघा, ह्याचाच आन्सर मी पुढे डिस्क्रिप्टिव्ह केलंय. बघा झिरो हे नथिंग आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला काहीच येणार नाही, याचं इथं एरर येणार. हेच मागाचं एक्झाम्पल इथं हे करायचं. आता मला ह्याचा आउटपुट सांगा, आता पुढे आपण जाऊया. हा ठीक आहे, आता मला याचा आउटपुट सांगा. याचा आउटपुट काय येणार आहे? कोणी पण सांगा याचं आउटपुट काय येणार आहे. बघा काय ऍक्सेस करते, ते सिंगल डायमेन्शन ऍक्सेस करते. अरे आहे टू डायमेन्शनल, पण तो त्याला आउटपुट कसलं पाहिजे? ए ऑफ झिरो पाहिजे. मग ए ऑफ झिरो कोणाला पॉइंट करणार सांगा? हॅलो. चला डायग्राम इमेजिन करा. प्रणव, डायग्राम सांगायची कशी असणार आहे? हॅलो प्रणव, आवाज येतोय? हॅलो प्रणव. हा मग याची डायग्राम इमॅजिन कर आणि सांग मला काय असणार आहे. ए ऑफ झिरो काय असणार आहे सांग मला. आउटपुट काय येणार आहे ए ऑफ झिरो च सांग मला. झिरो
ओके आयदर ठीक आहे झिरो पण नाहीये, मी म्हणते की मग झिरो, समजा मी म्हणते झिरो नाहीये, मग झिरो नसल्यावर काय नसणार असणार रे? नल. नल, व्हेरी गुड. म्हणजे इथं आपल्याला काय येणार आहे, नल पॉइंटर एक्सेप्शन येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आउटपुट मिळणार आहे त्याला, नल रिटर्न होणार आहे, कारण की तो पॉइंट तो करतोय ना ए ऑफ झिरो. ए ऑफ झिरो आहे का नाही अस्तित्वात सांग? आहे. ए ऑफ झिरो अस्तित्वात आहे कारण की आपण इथे चार साईज मिळालेली आहे. म्हणजे एक कसं होणार मग, इथं एक अॅरे असणार, तो पॉइंट होणार, इथं बॉक्स असणार आहे, त्या बॉक्स मध्ये चार ब्लॉक असणार आहे, इंडेक्सेस असणार आहे 0, 1, 2, 3, आणि त्या झिरो मध्ये काय असणार आहे, स्टोर नल. म्हणजे ए ऑफ झिरो म्हणजे तुमचं आउटपुट काय असणार आहे, नल असणार आहे. येते का लक्षात? हॅलो, ए ऑफ झिरो काय असणार आहे, आपला नल असणार आहे. हा, आता मला ह्याचं आउटपुट सांगा पुढच्याच. ए ऑफ झिरो, आता ए ऑफ झिरो डॉट लेंथ म्हणजे कोणाची लेंथ काढताय तुम्ही? कोणाची लेंथ काढता? जे बघा, ए ऑफ झिरो, ए ऑफ झिरो म्हणजे कोण आहे रे? पहिला ब्लॉक. ठीक आहे, आणि तो ब्लॉक कोणाला पॉइंट करतोय का रे? नाही. मग तू कोणाची लेंथ काढतोय? मग नीट करा म्हणून सांगते, कन्फ्यूज होऊ नका. ए ऑफ झिरो हा ब्लॉक अस्तित्वात आहे, इथपर्यंत ठीक आहे. ए ऑफ झिरो म्हणजे खुद्द स्वतः हा एक नल आहे, आणि तो कोणत्या अॅरेला पॉइंट करतोय? तो काय म्हणतोय, ए ऑफ झिरो ज्याला पॉइंट करतोय त्याची लेंथ काढ. तो करतोय का कोणाला पॉइंट सांग मला आता, कारण की पुढचा ब्लॉक मध्ये तुला एम्प्टी दिलेला आहे. करतोय का पॉइंट कोणाला तो? नाही करते. म्हणजे इथं पण काय येणार आहे, एररच येणार का नाही सांगा? एरर नाही. हे सगळं चेक करायचे, याचा पण स्क्रीनशॉट घ्या. हा पण मला याचा पण आउटपुट पाहिजे. श्रुती याचा पण स्क्रीनशॉट घे, प्रतीक याचा स्क्रीनशॉट घे. ठीक आहे, आता आपण खालचं एक्झाम्पल बघूया. झालं, संपत आलेलं, आता थांबूया मग आपण. हा, आता ह्याचं एक्झाम्पल, आता हे जे आहे, आता ह्याचं आउटपुट काय असणार आहे सांगा. आता व्यवस्थित आहे, आता एकदम क्लिअर क्लिअर दिलेलं आहे तुम्हाला. त्यांनी पॉइंट केलं, कारण की न्यू ऑपरेटरनी एक नवीन ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. ए ऑफ झिरो इज इक्वल टू न्यू इंट आणि 5, म्हणजे तुम्हाला कळते की ए ऑफ झिरो हा कोणाला किती यांना पॉइंट करतो रे ब्लॉकला? 5. मग त्याच्यामध्ये किती असणार आहे? हे 5 असणार आहे. मग त्यापैकी 5 असणार आहे ना, बघा, ए ऑफ झिरो मध्ये 5 असणार आहे, ए ऑफ 1 मध्ये 3 असणार आहे. म्हणजेच तुमच्या ए ऑफ 1 ची लेंथ किती असणार रे? 3. ए ऑफ 1 ची लेंथ असणार 3. व्हेरी गुड. प्रणव प्रतीक होते मॅप. हॅलो, जरी वरती दिलेलं नाहीये तरी पण खाली त्यांनी डिक्लेअर केले का नाही, ए ऑफ झिरो इज इक्वल टू न्यू इंट 5, म्हणजे झिरोची जर तुम्ही म्हटले असते, ए ऑफ झिरो डॉट लेंथ म्हटले असते तर 5 आली असती, ए ऑफ 1 डॉट लेंथ म्हटले असते तर तुमची 3 येणार आहे. समजतंय? आता आपल्याला पुढे थोडस कॉम्प्लिकेटेड आहे पुढे अजून. आपल्याला मॅट्रिक्स ऍडिशन कशी होते, सबस्ट्रॅक्शन, आणि हे सगळ्यात महत्वाचं लॉजिक आहे इथं आपल्याला बघायचे. तर ठीक आहे, आपण पुढच्या वेळेस बघूया, ड्रॉबॅक वगैरे बघायच्यात, आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला स्ट्रिंग क्लास स्टार्ट करायचा आहे. तर उद्या कमी सेशन घेणार नाहीये. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे माझं एपीआयचं पण भरपूर काम आहे. तर आज झालंय बऱ्यापैकी आपलं, 3 तासाच्या वरती सेशन झालेलं आहे. तुम्हाला असाइनमेंट परत रिपीट करते, जितके अरे वरती सॉर्टचा रिव्हर्स अरे करा, ट्रॅव्हर्सिंग अरे करा, सॉर्टिंग करा, 1-डायमेन्शनल अरेची मल्टिपल एक्झाम्पल करा, स्कॅनर अरे युझिंग स्कॅनर करा, स्वतःचा एक स्वतःचा डेटाबेस तयार करा, स्कॅनर मध्ये मला प्रत्येक मेथड युज करून दाखवा, मल्टिपल अशी चुकीची सिंटॅक्स लिहून अरेचे एक्झाम्पल ट्राय करा. या भरपूर असाइनमेंट आहे पुढच्या आठवड्यासाठी, आणि मला जर असाइनमेंट सगळ्या नसतील तर मी पुढच्या वेळेस पनिशमेंट करणार, हे सगळ्यांना मेसेज कन्व्हे करायचा. कळतंय सगळ्यांना? व्यवस्थित स्कॅनर आणि अरेवरती, पूर्ण अरेवरती जितकं काही तुम्हाला करता येईल, पुढचा जो क्लास होणार आहे आपला नेक्स्ट सेशन, त्याच्यातला पहिला अर्धा तास सगळ्यांची ओरल घेतली जाणार आहे अरे आणि स्कॅनर वरती. हे सगळ्यांना मेसेज कन्व्हे करायचा आहे. रेकॉर्डिंग मध्ये ऐकतील ना ऐकतील आय डोंट नो, पण हा मेसेज प्रणव प्रतीक आणि श्रुतीचं काम आहे की सगळ्यांना मेसेज ग्रुपमध्ये टाका, पुढे टाका, पर्सनली कॉल करा, हे करा. तुम्हाला मी सांगतेय, तुम्ही माझं एवढं ऐकायचं. ठीक आहे, चला मग थांबवायचं सेशन आपण. पुढच्या वेळेस अरे मध्ये असे मल्टिपल, आता तुम्ही बघितले ना कसे, तुम्हाला वाटलं स्क्रीनशॉट घ्यायचा का याचा, तशा पद्धतीचे, म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने जरी तयार केली ना तरी पण मला काही इश्यू नाही. तुम्ही तुमच्या फक्त तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी बघा, हे अशी एक्झाम्पल तयार करायची चुकीची, किंवा तुमच्या मनाला बघा हे असं, याचा स्क्रीनशॉट घ्या,
त्याच्यानंतर हे असं एक घ्या, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, ह्या वरच्या एक्झाम्पलचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, ठीक आहे, याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशी वेगवेगळ्या पद्धतीची 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, किंवा तुम्हाला जर अजून इंटरेस्ट आला किंवा तुम्ही अजून समजलं तर तुम्ही मॅट्रिक्सची 2 अॅरेंची ॲडिशन, 2 अॅरेंची मल्टिप्लिकेशन, 2 अॅरेंचे सबस्ट्रॅक्शन, 2 डायगोनल, माहिती ना डायगोनल कन्सेप्ट असते, डायगोनल एकच तिरका हे तुम्ही प्रिंट करू शकता थ्रू ॲरे, एक फक्त वरची साईड प्रिंट करू शकता, किंवा मिडल करू शकता, किंवा पॅटर्न तुम्ही डिझाईन करू शकता ॲरेने, खूप सारं काही करू शकता ॲरेने तुम्ही, ठीक आहे. असं वेगवेगळं करायचं आणि प्रत्येकाने, मी ज्या वेळेस ओरल घेणार आहे, प्रत्येकाने एक कोणताही तुम्हाला वाटेल आवडेल जो समजलाय तो प्रोग्राम मला एक्सप्लेन करायचा पुढच्या ह्याच्यामध्ये, सेशनमध्ये. आणि हा मेसेज सगळ्यांसाठी, नाही मॅडम आम्ही सेशनलाच नव्हतो त्यामुळे आम्हाला काही नाही, कंपल्सरी सगळ्यांसाठी आहे. प्रत्येका त्याच्यासाठी मी पहिला अर्धा तास ठेवा, वाटलं तर पुढच्या वेळेस आपण 4 तास सेशन घेऊया, ठीक आहे. मात्र अरे ही कन्सेप्ट सगळ्यांची क्लिअर झाली पाहिजे. आणि स्वतःचा एक ओन डेटाबेस बनवायचा युझिंग अ स्कॅनर, ठीक आहे. जे काही फील्ड असतील तुमच्या स्वतःचे असणार, तुमचा आवडता रंग, तुमचा आवडता एखादा फूड, तुमचा तुमचं ओल्ड स्कूल, तुमचं काही जे काही तुम्हाला वाटते ते तुम्हाला स्कॅनर क्लासने फक्त मला डिझाईन करून दाखवायचं. समजले असाइनमेंट सर्वांना, ठीक आहे. थांबायचं मग आपण आता. हॅलो, चला मग मी करू मीटिंग आहे. चलो बाय. ओके. थँक्यू.